एकेकाळी जिज्ञासू विद्यार्थ्यांनी भरलेल्या चैतन्यशील वर्गात रवी नावाचा एक तेजस्वी तरुण मुलगा होता त्यांचे मन नेहमी प्रश्नांनी भरलेले असायचे आणि गुंतागुंतीचे विषय समजून घेण्याच्या उत्सुकतेसाठी ते ओळखले जायचे एके दिवशी त्याच्या कथाकथनाद्वारे सर्वात कठीण धडे सहजपणे समजून घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या त्याच्या शिक्षकाने एक नवीन संकल्पना मांडण्याचे ठरवले इन द ॲसेक आर्थिक स्टेटमेंट्सच्या सादरीकरणाचे मानक शिक्षकाने आपल्या नेहमीच्या मनमोहक रीतीने धड्याची सुरुवात करताना म्हटले कल्पना करा रवी तुम्ही एका भव्य पुस्तकांच्या दुकानाचे मालक आहात ते फक्त पुस्तकांचे दुकान नाही ते शहरातील सर्वात मोठे आणि सर्वात आवडते पुस्तकांचे दुकान आहे आता शेवटी प्रत्येक वर्षी तुम्हाला तुमचे पुस्तकांचे दुकान कसे चालले आहे हे सांगणे आवश्यक आहे किंवा त्यासाठी तुम्हाला तुमची आर्थिक कथा सादर करण्याची आवश्यकता आहे रवी कुतुहलाने पुढे झुकला पण ती गोष्ट मी कशी सांगू सर शिक्षक हसले चांगला प्रश्न रवी इथेच इंद एक येतो ज्याप्रमाणे एखाद्या चांगल्या लिखित पुस्तकाची सुरुवात मध्य आणि शेवट असते त्याचप्रमाणे तुमची आर्थिक विधाने संरचित स्वरूपानुसार असणे आवश्यक आहे इंद एक ती माहिती कशी व्यवस्थित करायची ते तुम्हाला सांगणारे मार्गदर्शक आहे जेणेकरून ती वाचणारे कोणीही तुमचा व्यवसाय सहज समजू शकेल रवीचे डोळे कुतूहलाने चमकले मग मी या आर्थिक कथेत काय समाविष्ट करावे शिक्षक समजावू लागले इंद आसेक तुम्हाला बॅलन्स शीटने सुरुवात करण्यास सांगते हे तुमच्या कथेच्या पायासारखे आहे जिथे तुम्ही तुमच्या व्यवसायाची मालकी काय आहे आणि एका विशिष्ट टप्प्यावर काय देणे आहे हे दाखवता तुमच्या पुस्तकांच्या दुकानाची आर्थिक स्थिती म्हणून त्याचा विचार करा करा तुमच्याकडे बंकेच्या देणीपेक्षा जास्त पुस्तकांनी भरलेली शेल्फचे अवरूप आहे त्याने थांबून रवीला कल्पना आत्मसात करण्यासाठी एक क्षण दिला आणि पुढे म्हणाला पुढे नफा आणि तोटा विधान आहे इथेच तुम्ही सांगता की तुमच्या व्यवसायाने वर्षभरात किती कमाई केली आणि किती खर्च केला लोकांनी अनेक पुस्तके खरेदी केली किंवा होती विक्री मंद आहे रवीने होकारार्थी मान हलवली आणि ते सर्व आहे का शिक्षक हसले काही नाही माझ्या उत्सुक विद्यार्थ्याने त्यानंतर तुम्ही रोख प्रवाहाचे विधान सादर केले हा भाग तुमच्या व्यवसायात पैसा कसा फिरतो आणि कसा बाहेर पडतो याची कथा सांगतो तुम्हाला पुस्तक विक्रीतून रोख रक्कम मिळाली की तुम्ही पैसे दिले नवीन स्टॉक खरेदी करण्यासाठी हे तुमच्या पुस्तकांच्या दुकानाच्या हृदयाच्या ठोक्यासारखे आहे ते सुरळीत चालू ठेवण्यासाठी पुरेशी रोकड आहे की नाही हे दर्शविते रवीने क्षणभर विचार केला आणि विचारले पण जर माझा व्यवसाय वाढला आणि मला तो गुंतवणूकदारांना चांगला वाटावा असे वाटत असेल तर मी माझ्या विधानांमध्ये ते कसे करू शकतो शिक्षकाने हात वर केला आणि म्हणाले अरे रवी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे इन्ने एस एक साठी तुम्हाला सत्य असणे आवश्यक आहे तुम्ही माहिती लपवू शकत नाही किंवा तुमचा व्यवसाय आहे त्यापेक्षा चांगला दिसावा सर्व काही निष्पक्ष आणि स्पष्टपणे मांडले पाहिजे तुमचे वाचक मग ते गुंतवणूकदार असोत किंवा ग्राहकांनी ते जे पाहतात त्यावर विश्वास ठेवला पाहिजे रवीला कळायला लागलन्य असम वाटून हसला म्हणून इन एस एक माझ्या आर्थिक व्यवसायासाठी एक कथाकथन मार्गदर्शक आहे हे सुनिश्चित करते की मी माझ्या पुस्तकांच्या दुकानाची परिस्थिती स्पष्टपणे आणि सत्यपणे मांडतो शिक्षकांनी अभिमानाने होकार दिला नक्की रवी तुम्हाला समजले आहे लक्षात ठेवा एखाद्या उत्कृष्ट कथेप्रमाणेच स्पष्टता आणि प्रामाणिकपणा ही महत्त्वाची गोष्ट आहे इन अस एक तुम्हाला स्पष्ट चित्र रंगवण्यास मदत करते जेणेकरून तुमचे पुस्तकांचे दुकान आर्थिकदृष्ट्या कसे चालले आहे हे सर्वांना कळेल त्याच्या शिक्षकांच्या अविस्मरणीय कथाकथनाच्या कौशल्यामुळे आर्थिक विवरणे योग्यरित्या सादर करण्याचे महत्त्व तो आता समजू शकतो या आत्मविश्वासाने रवीने त्या दिवशी वर्ग सोडला कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका सूर्यप्रकाशित दुपारी रवी जिज्ञासू विद्यार्थी वर्गात बसला त्याच्या शिक्षकाकडून आणखी एक मनमोहक धड्यासाठी तयार होता जो त्याच्या कथाक्थनाच्या जादूसाठी दूरवर प्रसिद्ध होता आज शिक्षकाने नवीन संकल्पना स्पष्ट करण्याचे वचन दिले होते इंदास दोन जी यादीशी संबंधित आहे सुरुवात करताच शिक्षक हसले रवी चल तुझ्या पुस्तकांच्या दुकानात आता कल्पना करा की तुमचे शेल्फ सर्व प्रकारच्या पुस्तकांनी भरलेले आहे ही पुस्तके तुमचा साठा आहे किंवा लेखाच्या दृष्टीने तुमची यादी आहे पण या यादीची किंमत किती आहे हे कसे ठरवायचे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का रवीचे डोळे कुतूहलाने चमकले मी याचा विचार केला आहे सर पण माझ्या पुस्तकांची किंमत किती आहे हे मला कसे कळणार शिक्षकांनी होकार दिला रवी योग्य प्रश्न विचारत आहे याचा आनंद झाला तेथूनच इंदास दोन येतो हे मार्गदर्शक आहे जे तुमच्यासारख्या व्यवसायांना त्यांच्या यादीचे मूल्य शोधण्यात मदत करते तुमच्या शेल्पचे अवरूप असलेल्या प्रत्येक गोष्टीचे खरे मूल्य तुम्हाला माहीत आहे याची खात्री करण्यासाठी एक पद्धत म्हणून याचा विचार करा रवी उत्सुक झाला तर मी माझ्या यादीचे मूल्य कसे मोजू सर शिक्षक पुढे झुकले जणू काही गुपित सांगणार आहेत रवी या दोन मुख्य पाया आहेत पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या दुकानात पुस्तके आणण्यासाठी तुम्हाला किती खर्च आला हे ठरवणे यामध्ये तुम्ही प्रकाशकाकडून पुस्तके विकत घेण्यासाठी दिलेली किंमत वाहतूक खर्च आणि तुमच्या वेअरहाऊसमध्ये साठवण्याचा खर्च देखील समाविष्ट आहे रवीचे डोळे विस्फारले कारण त्याला किती घटकं गुंतलेले आहेत हे समजले तर मला पुस्तकाच्या किंमतीपेक्षा जास्त विचार करावा लागेल शिक्षकाने होकार दिला नक्की ही केवळ तुम्ही पुस्तकाची किंमत मोजावी असे नाही ती पुस्तके विक्रीसाठी तयार होण्यासाठी आवश्यक असलेल्या खर्चाचाही विचार करणे आवश्यक आहे हा पहिला भाग आहे खर्चाचा अंदाज लावणे रवीने क्षणभर विचार केला आणि मग विचारले पण जर पुस्तकांची विक्री चांगली होत नसेल किंवा ती खूप दिवसांपासून शेल्फवर असतील तर शिक्षक जाणून बुजून हसले अहो ते आपल्याला दुसऱ्या भागात घेऊन येते इंदास दोन आम्हाला सांगते की तुम्ही किंमतीची गणना केल्यानंतर तुम्हाला त्याची तुलना रिलायझेबल व्हॅल्यू नावाच्या एखाद्या गोष्टीशी करावी लागेल विक्री करण्यासाठी कोणत्याही सवलतीचा किंवा खर्चाचा विचार केल्यानंतर तुम्ही पुस्तक विकण्याची अपेक्षा करता ही रक्कम आहे निव्वळ प्राप्तियोग्य मूल्य खर्चापेक्षा कमी असल्यास तुम्हाला तुमच्या इन्व्हेंटरीचे मूल्य कमी करावे लागेल रवी गोंधळलेला दिसत होता साहेब मी किंमत का कमी करू शिक्षकाने धीराने समजावून सांगितले गेल्या वर्षी लोकप्रिय झालेल्या पण आता मागणी नसलेल्या पुस्तकाची कल्पना करा तुम्ही ते शंभर रुपयांना विकत घेतले होते पण आता त्या किंमतीत कोणीही ते विकत घेऊ इच्छित नाही नवीन पुस्तकांसाठी जागा मोकळी करण्यासाठी तुम्हाला ते साठ रुपयांना विकावे लागेल या प्रकरणात निव्वळ प्राप्तियोग्य मूल्य हे तुम्ही जे पैसे दिले त्यापेक्षा कमी आहे म्हणून तुम्हाला ते तुमच्या खात्यांमध्ये प्रतिबिंबित करावे लागेल इंदास दोन तुमच्या व्यवसायाचे अधिक अचूक चित्र दाखवून तुमची इन्व्हेंटरी जास्त मूल्यवान नाही याची खात्री करते रवीने हळूच होकार दिला म्हणून मला माझ्या पुस्तकांची किंमत आणि मी त्यांची विक्री करू शकणाऱ्या रकमेवर आधारित असणे आवश्यक आहे अगदी रवी शिक्षक हस्त म्हणाले आणि लक्षात ठेवा इन द ॲस दोन तुम्हाला तुमच्या इन्व्हेंटरीमध्ये कोणतेही अनावश्यक खर्च जोडू देत नाही तुम्ही जाहिराती किंवा सामान्य प्रशासकीय या खर्च यासारख्या गोष्टींचा समावेश करू शकत नाही केवळ पुस्तके खरेदी करणे वाहतूक करणे किंवा संग्रहित करणे यासारख्या थेट पुस्तकांशी संबंधित खर्च समाविष्ट करावा रवीने क्षणभर विचार केला आणि मग विचारले पण हे इतके महत्वाचे का आहे सर शिक्षकाचे भाव गंभीर झाले हे महत्त्वाचे आहे कारण इन्व्हेंटरी हा तुमच्या व्यवसायाच्या मालमत्तेचा एक मोठा भाग आहे तुम्ही तुमच्या इन्व्हेंटरीचे अतिव्यवस्था असल्यास तुमचा व्यवसाय प्रत्यक्षात असल्यापेक्षा चांगले काम करत आहे असे दिसते ते तुमच्या पुस्तकांच्या दुकानात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांची दिशाभूल करू शकतात किंवा योग्य निर्णय घेण्याच्या तुमच्या क्षमतेवर परिणाम करू शकतात इंदास दोन हे सुनिश्चित करण्यात मदत करते की तुमच्या इन्व्हेंटरीचे योग्य मूल्य आहे जेणेकरून प्रत्येकाला तुमच्या व्यवसायाचे खरे चित्र माहीत असेल रवी अधिक आत्मविश्वासाने हसला मला आता समजले सर इंदास दोन मला माझ्या शेल्फचे अवरूप असलेल्या पुस्तकांचे खरे मूल्य शोधण्यात मदत करते याची खात्री करून घेते की त्यांची किंमत किती आहे याचा मी अतिरेक करत नाही शिक्षकांनी अभिमानाने होकार दिला शाबास रवी लक्षात ठेवा एखाद्या चांगल्या कथेला जसे खरे सांगणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे तुमच्या इन्व्हेंटरीला प्रामाणिकपणे मूल्य दिले पाहिजे इंदास दोन तुम्हाला योग्य मार्गावर राहण्यास मदत करण्यासाठी आहे तुमच्या पुस्तकांच्या दुकानाची कथा नेहमी अचूक आणि न्याय आहे याची खात्री करून अत्यंत क्लिष्ट लेखा संकल्पनांना सोप्या संस्मरणीय कथांमध्ये रूपांतरित करण्याच्या त्याच्या शिक्षकाच्या अद्वितीय क्षमतेमुळे रवीने त्या दिवशी आपली यादी कशी हाताळायची हे स्पष्टपणे समजून घेऊन वर्ग सोडला कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका पावसाळी दुपारी रवी हा सदैव उत्सुक विद्यार्थी वर्गात बसून खिडकीवर पडणारा पाऊस पाहत होता जेव्हा त्याचे प्रसिद्ध शिक्षक आत आले तेव्हा तो आणखी एक महत्वाचा धडा शिकवण्यासाठी तयार होता तेव्हा तो विचारात पडला होता आजचा विषय होता इंदास सात ज्यामध्ये रोख प्रवाहाचे विवरण समाविष्ट आहे क्लिष्ट संकल्पनांना आकर्षक कथांमध्ये रूपांतरित करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या शिक्षकाने आपल्या नेहमीच्या पद्धतीने सुरुवात केली रवी तू बाहेर पाहत असलेला पाऊस म्हणजे तुझ्या व्यवसायात पैसा येण्यासारखा आहे अशी कल्पना करा काही दिवस सत मुसळधार पाऊस पडतो आणि काही दिवस आकाश निरभ्र असते पण पाऊस असो वा नसो तुमचा पैसा कुठून येतोय आणि कुठे जातोय हे तुम्हाला कळायला हवं बरोबर रवीने होकार दिला उत्सुकता दाखवली होय सर पण मी माझ्या व्यवसायात हे सर्व कसे ट्रॅक करू रवीची उत्सुकता वाढत असल्याचे पाहून शिक्षक हसले चांगला प्रश्न रवी इथेच इंद आज सात चित्रात येते हे तुम्हाला कॅश फ्लोचे स्टेटमेंट तयार करण्यात मदत करते जे एका ठराविक कालावधीत तुमच्या व्यवसायात रोख कसे फिरते आणि बाहेर कसे जाते हे दर्शविणाऱ्या नकाशासारखे आहे रवी आज झुकला समजून घेण्यास उत्सुक तर सर हा नकाशा कसा चालतो शिक्षक पुढे म्हणाले रवी ते तोडून टाकू तुमच्या पुस्तकांच्या दुकानाची पुन्हा कल्पना करा तीन मुख्य मार्ग आहेत जे रोख तुमच्या व्यवसायात आणि बाहेर जाऊ शकतात इंड ॲसात तुम्हाला या तीन श्रेणींमध्ये विभागण्यासाठी मार्गदर्शन करते ऑपरेटिंग क्रियाकलाप गुंतवणूक क्रियाकलाप आणि वित्तपुरवठा क्रियाकलाप यापैकी प्रत्येक तुमच्या व्यवसायाच्या रोख कथेचा वेगळा भाग दर्शविते रवीचे डोळे चमकले या प्रत्येक मार्गाचा अर्थ काय आहे सर शिक्षक हसले रवीच्या व्यस्ततेने आनंदित झाले चला ऑपरेटिंग क्रियाकलापांसह प्रारंभ करूया हा तुमच्या व्यवसायाचा गाभा आहेरोजच्या गोष्टी ज्या रोख आणतात आणि पाठवतात जेव्हा ग्राहक पुस्तके खरेदी करतात तेव्हा तुम्हाला मिळणाऱ्या पैशांचा विचार करा म्हणजे रोख रक्कम येते पण तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतील नवीन पुस्तके खरेदी करावी लागतील आणि तुमच्या दुकानातील दिवे चालू ठेवावे लागतील ही रोकड निघून गेल्याची उदाहरणे आहेत इंद आसाद तुम्हाला या दैनंदिन क्रियाकलापांचा माबोवा घेण्यास मदत करते जेणेकरून तुमचा व्यवसाय सुरळीत चालू राहण्यासाठी पुरेशी रोख रक्कम कमावत आहे की नाही हे तुम्ही पाहू शकता रवीने होकार दिला तर हे माझ्या पुस्तकांच्या दुकानाची जीवनरेखा आहे सर शिक्षकांचे डोळे अभिमानाने चमकले बरोबर रवी आता आपण दुसऱ्या मार्गावर जाऊया गुंतवणूक उपक्रम या ठिकाणी तुम्ही दीर्घकालीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरलेली रोख रक्कम दाखवता जसे की तुम्ही आणखी शेल्फचे अवरूप विकत घ्यायचे किंवा तुमच्या पुस्तकांच्या दुकानाची नवीन शाखा उघडण्याचे ठरवले मालमत्ता विकून तुम्हाला मिळालेली कोणतीही रोख तुम्ही नोंदवता उदाहरणार्थ तुम्ही काही जुनी उपकरणे विकल्यास त्या विक्रीतून तुम्हाला मिळणारे पैसे येथे दाखवले जातील रवीने क्षणभर थांबून विचारले म्हणजे माझ्या व्यवसायातील मोठ्या बदलांबद्दल आहे ना शिक्षकाने होकार दिला होय या सहसा एकवेळच्या किंवा क्वचित घडणाऱ्या घटना असतात ते दाखवतात की तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या भविष्यात गुंतवणूक करत आहात रवीच्या मनाची धावपळ एक दिवस त्याचे पुस्तकांचे दुकान कसे वाढेल या विचाराने आणि सर शेवटच्या वाटेचे काय हे सर्व एकत्र आणण्याची ही गुरुकिली आहे हे जाणून शिक्षक जवळ झुकले शेवटचा मार्ग म्हणजे वित्तपुरवठा उपक्रम तुम्ही तुमच्या व्यवसायाला निधी कसा द्यावा याच्याशी संबंधित रोखीचा मागोवा घेतात तुम्ही तुमच्या पुस्तकांच्या दुकानाचा विस्तार करण्यासाठी कर्ज घेतल्यास तुम्हाला कर्जातून मिळणारी रोख रक्कम येथे जाईल त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही त्या कर्जाची परतफेड करता तेव्हा बाहेर जाणारी रोकड देखील येथे नोंदविली जाते तुमचा व्यवसाय लाभांश देण्यासाठी पुरेसा वाढला असेल तर तुम्ही गुंतवणूकदारांना परत दिलेले कोणतेही पैसे देखील ते दाखवते रवीचा चेहरा समजुतीने उजळला तर रोख प्रवाहाचे विवरण मला माझ्या व्यवसायातील पैसा कुठून येतो आणि कुठे जात आहे हे दाखवते बरोबर मग ते रोजच्या विक्रीतून असो मोठी गुंतवणूक असो किंवा कर्ज शिक्षक उबदारपणे हसले बरोबर आहे रवी आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे इनडॅस सात वापरून तुम्ही तुमचा व्यवसाय निरोगी आहे की नाही हे पाहू शकता उदाहरणार्थ तुम्ही नफा कमावत असलात तरीही तुमच्या ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमुळे पुरेशी रोख रक्कम येत नसेल तर तुम्हाला तुमची बिले भरण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो हे विधान तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या स्थितीचे मोठे चित्र पाहण्यात मदत करते रवीने क्षणभर विचार केला मग विचारले पण हे इतके महत्वाचे का सर शिक्षकाने विचारपूर्वक रवीकडे पाहिले रवी कल्पना करा जर तुमच्या पुस्तकांच्या दुकानात स्टॉक आणि उपकरणे यांसारख्या गोष्टींमध्ये खूप पैसे बांधलेले असतील परंतु तुमच्या कर्मचाऱ्यांना पैसे देण्यासाठी किंवा नवीन पुस्तके खरेदी करण्यासाठी फारच कमी रोख असेल तुमचा व्यवसाय चांगला चालला आहे असे कागदावर दिसत असले तरीही तुम्ही अडचणीत येऊ शकता कॅश फ्लोचे स्टेटमेंट हे सुनिश्चित करते की तुम्ही केवळ नफ्यावरच लक्ष केंद्रित करत नाही तर रोख प्रवाहावर देखील लक्ष केंद्रित करत आहात ज्यामुळे तुमचा व्यवसाय जिवंत राहतो तुकडे एकत्र आल्याचे जाणवून रवी हसला मला आता समजले सर इन आस सात मला येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या सर्व रोख रकमेचा माबोवा ठेवण्यास मदत करते माझा व्यवसाय खरोखर कसा चालला आहे हे मी पाहू शकतो याची खात्री करून घेते शिक्षकाने रवीच्या पाठीवर थाप दिली शाबास रवी लक्षात ठेवा पूर टाळण्यासाठी जसे पावसाचे पाणी व्यवस्थित वाहून जाणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे तुमच्या व्यवसायातील रोख रकमेचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे इन आसात तुमची रोकड कुठे वाहत आहे हे पाहण्यात तुम्हाला मदत करते त्यामुळे तुमचे पुस्तकांचे दुकान कोणत्याही आश्चर्याशिवाय भरभराट होऊ शकते कॅश फ्लोचे स्टेटमेंट कसे कार्य करते हे स्पष्टपणे समजून घेऊन रवीने त्या दिवशी वर्ग सोडला त्याच्या शिक्षकांच्या अविश्वसनीय कथाकथनामुळे ज्याने अगदी क्लिष्ट कल्पनाही सोप्या वाटल्या कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका उजळलेल्या सकाळी रवी अपेक्षेने वर्गात शिरला आजचा दिवस खास होता त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या कथाकथन क्षमतेसाठी प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या शिक्षकासाठी एक नवीन आणि वेधक विषय समजावून सांगण्यासाठी सेट केले होते इन द आस आठ जो लेखाविषयक धोरणे लेखांकन अंदाजांमधील बदल आणि त्रुटींशी संबंधित आहे रवीची उत्सुकता लक्षात घेऊन शिक्षकांनी हस्तमुखाने वर्गाचे स्वागत केले शुभ सकाळ सर्वांना आज आपण हिशेबाच्या जगात एका प्रवासाला सुरुवात करणार आहोत जसे की वेगवेगळ्या मार्गांनी जंगलातून नेव्हिगेट करणे प्रत्येक मार्ग व्यवसायाने घेतलेल्या निर्णयाचे प्रतिनिधित्व करतो आणि आम्ही सांगत असलेल्या आर्थिक कथेवर त्याचा कसा परिणाम होतो रवीची उत्सुकता वाढली होती साहेब तुम्हाला मार्ग म्हणजे काय म्हणायचे आहे शिक्षकाने उत्तर दिले तुम्ही तुमच्या प्रिय पुस्तकांच्या दुकानाचे मालक आहात अशी कल्पना करूया रवी तुमच्या पुस्तकांची किंमत कशी नोंदवायची किंवा त्यांची किंमत कशी मोजायची हे तुम्ही ठरवता तेव्हा तुम्ही तुमची लेखा धोरणे निवडता इन द अस आठ तुम्हाला या निवडी समजून घेण्यात मदत करते आणि तुम्ही त्या बदलण्याचा निर्णय घेतल्यास किंवा तुम्ही चूक केल्यास काय होते रवीने होकार दिला उत्सुकता दाखवली तर ही लेखाविषयक धोरणे काय आहेत शिक्षक पुढे म्हणाले लेखाविषयक धोरणे तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी सेट केलेल्या नियमांप्रमाणे असतात ते तुमचे व्यवहार कसे रेकॉर्ड करायचे याचे मार्गदर्शन करतात उदाहरणार्थ तुम्ही फर्स्ट अँड फर्स्ट आउट पद्धत वापरून तुमच्या इन्व्हेंटरीची किंमत रेकॉर्ड करण्याचे ठरवू शकता याचा अर्थ तुम्ही सर्वात जुनी पुस्तके आधी विकता ही निवड तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे आर्थिकदृष्ट्या प्रतिनिधित्व कसे करायचे आहे हे दर्शवते रवीने क्षणभर विचार केला तर माझी आर्थिक विधाने कशी दिसतात यावर माझ्या पद्धतीच्या निवडीवर परिणाम होऊ शकतो अगदी शिक्षक उद्गारले वेगवेगळ्या लेखात धोरणांमुळे वेगवेगळे आर्थिक परिणाम होऊ शकतात म्हणून इंड ॲस साठी तुम्ही तुमच्या धोरणांमध्ये सातत्य ठेवावे जेणेकरून तुमची आर्थिक विवरणे कालांतराने तुलना करता येतील धोरण बदलण्याचे ठरविल्यास तुम्ही तुमच्या स्टेटमेंटमधील बदलाची कारणे आणि परिणाम उघड करणे आवश्यक आहे रवीचा कपाळ विचारात पडला मी आधी काढलेला अंदाज मला बदलायचा आहे असे मला जाणवले तर उदाहरणार्थ वर्षभरात ठराविक पुस्तकांची विक्री होईल असा माझा सुरुवातीला अंदाज होता पण नंतर मला कळले की मी चूक केली आहे रवीच्या अभ्यासपूर्ण प्रश्नाचे कौतुक करून शिक्षक हसले अहो इथेच लेखा अंदाजात बदल घडतात हे बदल व्यवसायाच्या नैसर्गिक मार्गाचा भाग आहेत काही वेळा तुम्ही नवीन माहिती गोळा करता किंवा तुमचे पूर्वीचे अंदाज अचूक नव्हते हे लक्षात येते तुमच्या बाबतीत एखाद्या लोकप्रिय पुस्तकाच्या दोनशे प्रती विकल्या जातील असा तुमचा सुरुवातीला अंदाज होता पण नंतर मागणी कमी असल्याचे लक्षात आल्यास तुम्हाला त्यानुसार तुमचे तुम्हा अंदाज समायोजित करावे लागतील लवचिक असण्याचे महत्त्व समजून रवीने होकार दिला म्हणून जेव मी अंदाज बदलतो तेवा मला आर्थिक विवरणांमध्येही ही प्रतिबिंबित करावे लागेल। अगदी रवि शिक्षक पेथे मुख्य गोष्ट है लेखांकन अंदाजांमधील बदलांना पूर्वलक्षी समायोजन आवश्यक नहीं तावजी तुम्ही पुढे जाऊन नवीन अंदाज लागू करा याचा अर्थ तुम्ही तुमचे रेकॉर्ड अपडेट करता परंतु मागील स्टेटमेंट बदलू नका रवीने ही माहिती आत्मसात करायला थोडा वेळ घेतला आणि चुकांचे काय सर माझ्या हिशेबात चूक झाल्यास काय होई शिक्षकांचे भाव अधिक गंभीर झाले चांगला प्रश्न रवी गणितातील चुका उपेक्षा किंवा तथ्यांचा गैरसमज यातून विविध कारणांमुळे चुका होऊ शकतात तुम्हाला तुमच्या आर्थिक विवरणांमध्ये त्रुटी आढळल्यास इंड ॲस आठमध्ये तुम्ही ती दुरुस्त करणे आवश्यक आहे जर त्रुटी भौतिक असेल म्हणजे ती तुमच्या आर्थिक स्थितीवर लक्षणीयरित्या प्रभाव पाडत असेल तर तुम्ही तुमची मागील आर्थिक विवरणे पुन्हा सांगणे आवश्यक आहे आणि त्रुटीचे स्वरूप उघड करणे आवश्यक आहे रवीचे डोळे विस्फारले तर जर मी चुकून माझी विक्री गेल्या वर्षी खूप जास्त नोंदवली तर मला परत जाऊन ते दुरुस्त करावे लागेल शिक्षकाने होकार दिला होय आणि त्याबद्दल पारदर्शक असणे महत्वाचे आहे त्रुटी सुधारून आणि आवश्यकतेनुसार अंदाज बदलून तुम्ही तुमच्या आर्थिक अहवालाची अखंडता राखता हे तुमच्या पुस्तकांच्या दुकानाचे अचूक आर्थिक चित्र प्रदान करण्याची तुमची वचनबद्धता दर्शवते रवी हसला ज्ञानी वाटले तर इन ॲस आठ मला माझ्या हिशेबासाठी योग्य नियम सेट करण्यात नवीन गोष्टी शिकल्यावर समायोजन करण्यास आणि चुका सुधारण्यास मदत करते जेणेकरून माझी आर्थिक कथा सत्य आणि स्पष्ट राहील अगदी रवी शिक्षकाला अभिमान वाटला तुम्हाला ते नीट समजले आहे जशी चांगली कथा अचूक आणि आकर्षक असावी त्याचप्रमाणे तुमची आर्थिक विधाने तुमच्या व्यवसायाची खरी स्थिती प्रतिबिंबित करणे आवश्यक आहे प्रामाणिकपणाचे हे तत्व तुमच्या पुस्तकांच्या दुकानाची कथा विश्वासार्ह आणि विश्वासार्ह ठेवते त्या दिवशी रवी वर्गातून बाहेर पडताच त्याला एस आठ बद्दलच्या ज्ञानाने सशक्त वाटले त्याला समजले की हिशोबाचे जग केवळ संख्यांबद्दल नाही ती एक महत्त्वाची गोष्ट सांगण्याबद्दल होती जी त्याच्या पुस्तकांच्या दुकानाला उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करू शकते कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका सूर्यप्रकाशित दुपारी रवीने वर्गात प्रवेश केला तो त्याच्या प्रिय शिक्षकाकडून आणखी एक आकर्षक धड्यासाठी उत्सुक होता जो त्याच्या कथाकथनाच्या तेजासाठी ओळखला जातो आजचा विषय इंडॅस दहा होता जो अहवाल कालावधीनंतरच्या घटनांवर केंद्रित आहे रवी आपल्या जागेवर स्थिरावत असताना त्याचे कुतूहल शमवता आले नाही शिक्षकांनी स्मिथ हास्याने सुरुवात केली शुभ दुपार सर्वांना आज आम्ही अहवाल कालावधीनंतर परंतु आर्थिक विवरणे अंतिम होण्यापूर्वी घडणाऱ्या घटनांच्या संकल्पनेचा शोध घेणार आहोत कल्पना करा रवी तुम्ही तुमच्या प्रेमळ पुस्तकांच्या दुकानाचे मालक आहात तुम्ही नुकतेच तुमचे वर्षभराचे आर्थिक विवरण पूर्ण केले आहे पण त्यानंतर तुम्हाला काही आश्चर्यकारक बातम्या ऐकायला मिळतात या बातमीचा तुमच्या आर्थिक कथेवर कसा परिणाम होतो ते जाणून घेऊया रवी पुढे झुकला शिकण्यास उत्सुक साहेब कसली बातमी शिक्षक पुढे म्हणाले चला मार्च महिना संपत आला आहे आणि तुम्ही आर्थिक वर्षाचे खाते बंद केले आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या पुरवठादाराकडून कॉल येतो तेव्हा तुम्ही तुमचे आर्थिक विवरण बंकेला पाठवणार आहात ते तुम्हाला कळवतात की दुर्मिळ पुस्तकांची शिपमेंट ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता अनपेक्षित परिस्थितीमुळे उशीर झाला आहे शिपमेंट आता मे मध्ये येणार आहे रवीने होकारार्थी मान हलवली माझ्या आर्थिक विवरणांवर याचा कसा परिणाम होतो सर उत्तम प्रश्न रवी शिक्षकाने उत्तर दिले आस दहानुसार हा कार्यक्रम आपल्या अहवाल कालावधीच्या शेवटी अस्तित्वात असलेल्या परिस्थितीबद्दल नवीन माहिती प्रदान करतो की नाही याचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे या प्रकरणात शिपमेंट मार्चमध्ये येणार असल्याने तुम्ही तुमच्या आर्थिक विवरणांमध्ये काही परिणाम ओळखावेत का याचा विचार करावा जर विलंबाचा अर्थ असा असेल की तुम्ही विक्रीची एक महत्त्वाची संधी गमावाल तर तुम्हाला ती वस्तुस्थिती उघड करावी लागेल जरी ती तुमच्या आर्थिक स्टेटमेंटमधील संख्या बदलत नसली तरीही रवीने क्षणभर विचार केला तर ही माहिती समाविष्ट करायची की नाही हे मला ठरवायचे आहे अगदी शिक्षक उत्साहाने म्हणाले दोन प्रकारच्या घटना विचारात घ्याव्यात प्रथम घटना समायोजित करत आहेत जे अहवालाच्या तारखेला अस्तित्वात असलेल्या परिस्थितीबद्दल नवीन माहिती प्रदान करतात उदाहरणार्थ जर तुम्हाला कळले की एखाद्या ग्राहकाने अहवाल कालावधीनंतर दोषांमुळे मोठी ऑर्डर परत केली तर हा एक समायोजित कार्यक्रम असेल आणि तुम्हाला परतावा प्रतिबिंबित करण्यासाठी तुमची आर्थिक विवरणे अद्यतनित करणे आवश्यक आहे रवीचे डोळे समजून मोठे झाले आणि दुसऱ्या प्रकारच्या कार्यक्रमाचे काय शिक्षक रवीच्या व्यस्ततेने खुश हसले दुसरा प्रकार म्हणजे समायोजन करणाऱ्या घटना या अशा घटना आहेत ज्या अहवाल कालावधीनंतर घडतात परंतु अहवाल तारखेपूर्वी अस्तित्वात असलेल्या परिस्थितीबद्दल नवीन माहिती प्रदान करत नाही उदाहरणार्थ एप्रिलमध्ये तुमच्या पुस्तकांच्या दुकानात मोठी आग लागल्यास ती समायोजित करणारी घटना असेल जरी ते महत्त्वपूर्ण आहे आणि तुमच्या भविष्यातील ऑपरेशन्सवर परिणाम करू शकते परंतु ते मार्च एकतीसव्या आर्थिक स्थितीत बदल करत नाही तुम्ही तुमच्या आर्थिक स्टेटमेंटच्या नोट्समध्ये ते उघड कराल परंतु तुम्ही आकडे समायोजित करणार नाही रवीने क्षणभर विचार केला म्हणून रिपोर्टिंग कालावधीनंतर एखादी महत्वाची गोष्ट घडल्यास त्याचा भूतकाळावर परिणाम होतो की भविष्यावर अगदी रवी शिक्षकाने उत्तर दिले त्याचे डोळे मंजुरीने चमकले आज दहासाठी तुम्ही महत्वपूर्ण गैरसमायोजित घटना उघड करणे आवश्यक आहे जेणेकरून तुमच्या आर्थिक स्टेटमेंटच्या वापरकर्त्यांना तुमच्या व्यवसायाच्या पुढे जाण्यावर संभाव्य परिणामांची जाणीव होई अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या रवीने पुन्हा हात वर केला मी एखाद्या महत्वाच्या घटनेचा उल्लेख करायला विसरलो तर काय होईल शिक्षकाचे भाव गंभीर झाले अहवाल कालावधीनंतर तुम्ही महत्त्वाच्या घटना उघड करण्यात यशस्वी झाल्यास ते तुमच्या आर्थिक स्टेटमेंटच्या वापरकर्त्यांची दिशाभूल करू शकते म्हणूनच रिपोर्टिंगच्या तारखेनंतर घडणाऱ्या सर्व घटनांचे मूल्यांकन करण्यासाठी परिश्रमपूर्वक असणे आणि ते समायोजित करणे किंवा उघड करायचे हे निर्धारित करणे महत्त्वाचे आहे तुमचे गुंतवणूकदार आणि ग्राहकांसोबत विश्वास राखण्यासाठी पारदर्शकता महत्त्वाची आहे रवी हसला ज्ञानी वाटले म्हणून द ॲस दहा मला माझ्या पुस्तकांच्या दुकानावर परिणाम करू शकणाऱ्या घटनांचा मागोवा ठेवण्यास मदत करते मी माझ्या व्यवसायाचे खरे चित्र देण्यासाठी सर्व आवश्यक माहिती सामायिक करत असल्याची खात्री करून घेते अगदी शिक्षक अभिमानाने म्हणाले लक्षात ठेवा एखाद्या आकर्षक कथेप्रमाणेच तपशील महत्त्वाचे असतात अहवाल कालावधीनंतर घडणाऱ्या घटना तुमच्या व्यवसायाचे वर्णन बदलू शकतात आणि तुमची आर्थिक विवरणे वाचणाऱ्यांच्या निर्णयांवर परिणाम करू शकतात त्या दिवशी रवी वर्गातून बाहेर पडल्यावर त्याला इंडएस दहाच्या सखोल आकलनाने सशक्त वाटले त्याला समजले की हिशेब फक्त संख्यांबद्दल नाही ते त्याच्या पुस्तकांच्या दुकानाविषयी एक संपूर्ण आणि प्रामाणिक कथा सांगण्याबद्दल होते जी आव्हाने आणि संधी या दोन्हींमध्ये मार्गदर्शन करू शकते कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका उबदार दुपारी रवी वर्गात गेला त्याच्या प्रख्यात शिक्षकाकडून आणखी एक मनमोहक धडा शिकायला तयार आज विषय होता इन डॅस बारा ज्यामध्ये आयकर समाविष्ट आहेत हा महत्त्वाचा विषय त्याच्या शिक्षकांच्या अनोख्या कथाक्थनाच्या शैलीत कसा उलगडेल हे जाणून घेण्यासाठी रवी उत्सुक होता शिक्षकांनी खोलीत प्रवेश करताच विद्यार्थ्यांचे स्मिथास्य करून स्वागत केले शुभ दुपार सर्वांना आज आपण आयकरांचे जग एक्सप्लोर करणार आहोत जो व्यवसाय व्यवस्थापित करण्याचा एक महत्वाचा पैलू आहे कल्पना करा रवी तुम्ही तुमचे आवडते पुस्तकांचे दुकान चालवत आहात आणि आयकर तुमच्या आर्थिक प्रवासात कशी भूमिका बजावतात ते पाहूया रवी आत शिरला कुतूहलाने काय म्हणायचन्य सर शिक्षक पुढे म्हणाले एक वर्षाच्या मेहनतीनंतर तुमच्या पुस्तकांच्या दुकानाला नफा झाला आहे तुम्ही अनेक पुस्तके विकली आहेत आणि तुमचे आर्थिक रेकॉर्ड चांगले उत्पन्न दर्शवतात तथापि याचा अर्थ तुम्हाला तुमच्या दायित्वांचा विचार करावा लागेल इंड आस बारानुसार तुमचा सध्याचा कर आणि कोणत्याही स्थगित कर दायित्वांसाठी तुम्हाला खाते देणे आवश्यक आहे रवीची उत्सुकता वाढली होती सध्याचा कर काय आहे सर शिक्षकाने स्पष्ट केले सध्याचा कर म्हणजे तुमच्या करपात्र नफ्यावर आधारित चालू वर्षासाठी तुमच्याकडे दे असलेली आयकराची रक्कम आहे तुमच्या करपात्र उत्पन्नावर सरकारने सेट केलेला कर दर लागू करून हे निर्धारित केले जाते तर जर तुमच्या पुस्तकांच्या दुकानाला एक दशलक्ष रुपयांचा नफा झाला आणि कर दर पंचवीस टक्के असेल तर तुम्हाला त्या वर्षासाठी दोन लाख पन्नास हजार रुपये कर देय असतील या माहितीवर प्रक्रिया करताना रवीचे डोळे विस्फारले तर मला ते पैसे टॅक्ससाठी बाजूला ठेवावे लागतील नक्की शिक्षकाने उत्साहाने उत्तर दिले तथापि आयकर लेखांकन तेथे संपत नाही स्थगित स्थगितकरांचाही विचार करावा लागेल ही संकल्पना कबूल करते की कधीकधी -कधी लेखा नफा कसा मोजला जातो आणि करपात्र नफा कसा मोजला जातो यात तात्पुरता फरक असतो रवीने कपाळावर हात फिरवला तात्पुरते फरक म्हणजे काय शिक्षक पुढे म्हणाले तुम्ही तुमच्या पुस्तकांच्या दुकानासाठी पाच लाख रुपयांना नवीन शेल्फ विकत घेतल्यात लेखाविषयक हेतूंसाठी तुम्ही हा खर्च अवमूल्यन म्हणून पाच वर्षांमध्ये पसरवू शकता परंतु कर उद्देशांसाठी तुम्ही ज्या वर्षी ते विकत घेतले त्या वर्षात सरकार तुम्हाला संपूर्ण किंमत कापण्याची परवानगी देऊ शकते यामुळे तुमचा लेखा नफा आणि करपात्र नफा यामध्ये फरक निर्माण होतो या फरकामुळे आपण ज्याला स्थगित कर मालमत्ता किंवा दायित्व म्हणतो रवीला समजू लागले होते म्हणून जर मी आता पूर्ण खर्च वजा करू शकलो तर मी यावर्षी इतका कर भरणार नाही परंतु भविष्यात जेव्हा माझी वजावट कमी होईल तेव्हा मला अधिक कर भरावा लागेल बरोबर शिक्षक उद्गारले तुम्ही आता अधिक कपात करू शकत असाल तर याचा अर्थ तुम्ही आता कमी कर द्याल वजावट कमी असताना भविष्यासाठी एक स्थगित कर दायित्व निर्माण कराल याउलट जर तुम्ही कर मालमत्ता पुढे ढकलली असेल तर याचा अर्थ तुम्ही भविष्यात कमी कर भराल रवीने संकल्पना समजून घेत होकार दिला तर हे माझ्या कर भरणा वेळेनुसार संतुलित करण्यासारखे आहे अगदी रवी शिक्षकाने उत्तर दिले आस बारा तुम्हाला हे स्थगित कर ओळखण्यास मदत करते जेणेकरून तुमची आर्थिक विवरणे तुमच्या कर दायित्वांचे अधिक अचूक चित्र प्रतिबिंबित करतात हे सुनिश्चित करते की तुम्ही केवळ सध्याच्या करावरच लक्ष केंद्रित करत नाही तर येणाऱ्या गोष्टीसाठी देखील तयार आहात रवीने दुसरा प्रश्न करत हात वर केला कर गणनेत चूक झाली तर शिक्षकाचे भाव गंभीर झाले हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे रवी तुमची आयकर दायित्वे किंवा स्थगित कर ओळखण्यात तुम्ही चुका केल्यास त्याचे महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतात ते तुमच्या आर्थिक विवरणांवर परिणाम करू शकते आणि तुमच्या व्यवसायाच्या आर्थिक स्थितीबद्दल वापरकर्त्यांची दिशाभूल करू शकते पारदर्शकता आणि अचूकता महत्त्वाची आहे रवी हसला ज्ञानी वाटले तर इन ॲस बारा मला माझ्या दायित्वांचा माबोवा ठेवण्यास मदत करते आणि मी वर्तमान आणि भविष्यातील कर प्रभाव अचूकपणे खाते आहे याची खात्री करते बरोबर अगदी शिक्षकाला अभिमान वाटला एका चांगल्या रचलेल्या कथेप्रमाणेच प्रत्येक तपशील महत्वाचा असतो प्राप्तिकर समजून घेऊन तुम्ही तुमचे पुस्तकांचे दुकान आर्थिकदृष्ट्या निरोगी आणि नियमांचे पालन करत असल्याची खात्री करू शकता त्या दिवशी रवी वर्गातून बाहेर पडताच त्याला एनडेएस बाराची स्पष्ट समज मिळाल्याने त्याला सशक्त वाटले त्याला जाणवले की आयकर व्यवस्थापित करणे केवळ आकड्यांपुरते नाही ते यशस्वी भविष्यासाठी त्याचे पुस्तकांचे दुकान तयार करणे भविष्या जवाबदायासह वर्तमान जवाबदाया समतोल राखने त्याचा आर्थिक कथित विश्वासारह कथन सुनिश्चित याबद्दल होते कृपया शेयर करा सबस्क्राइब करा कमेंट करा सूचना मिलने बेल आयकॉन दाबा सूर्य प्रकाशित गेला एक उज्ज्वल और सूर्यप्रकाशित सका रवि वर्गत गेला अपवादा शिक्षकाकड़ी एक धड़ा मिलाल उत्साह ने जो प्रत्येक विषयात आकर्षक कथा विणण्यासाठी प्रसिद्ध होता आजचा विषय होता इंडास सोळा ज्याने मालमत्ता वनस्पती आणि उपकरणे यावर लक्ष केंद्रित केले आपला शिक्षक ही संकल्पना कशी जिवंत करेल याची रवीला उत्सुकता होती शिक्षक कक्षात प्रवेश करताच त्यांनी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले शुभ सकाळ सर्वांना आज आम्ही मालमत्ता वनस्पती आणि उपकरणे किंवा ज्याला आप पीपीई म्हणतो त्या आकर्षक जगाचा शोध घेणार आहोत कल्पना करा रवी तुम्ही तुमच्या स्वतःच्या पुस्तकांच्या दुकानाचे अभिमानी मालक आहात तुमच्या व्यवसायाची भरभराट होण्यास मदत करणाऱ्या भौतिक मालमत्तेचा हिशोब कसा करायचा हे समजून घेण्यासाठी प्रवासाला सुरुवात करूया रवी कुतूहलाने आपल्या जागेवर बसला सर तुम्हाला मालमत्ता वनस्पती आणि उपकरणे म्हणजे काय म्हणायचे आहे रवीची उत्सुकता ओळखून शिक्षक हसले छान प्रश्न रवी मालमत्ता वनस्पती आणि उपकरणे ही मूर्त मालमत्ता आहे जी तुम्ही तुमच्या व्यवसायात उत्पन्न मिळवण्यासाठी वापरता यामध्ये तुमची पुस्तकांच्या दुकानाची इमारत पुस्तकांनी भरलेली शेल्फचे अवरूप तुम्ही इन्व्हेंटरी मॅनेजमेंटसाठी वापरत असलेले कॉम्प्युटर आणि ग्राहक जिथे बसतात त्या फर्निचरचाही समावेश असू शकतो मुलत या अशा मालमत्ता आहेत ज्यांचे आयुष्य एकापेक्षा जास्त लेखा कालावधीचे आहे रवीने होकार दिला चित्र पाहू लागला तर मी या मालमत्तेचा हिशेब कसा करू शिक्षक पुढे म्हणाले आज सोळा अंतर्गत संपादनाच्या वेळी या मालमत्तेची किंमत ओळखणे ही पहिली पायरी आहे उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या पुस्तकांच्या दुकानासाठी एखादी इमारत विकत घेतल्यास किंमतीमध्ये केवळ खरेदी किंमतच नाही तर कायदेशीर शुल्क कर आणि इन्स्टॉलेशन खर्च यांसारख्या संबंधित खर्चाचाही समावेश होतो ही एकूण रक्कम तुमच्या मालमत्तेचे प्रारंभिक मूल्य बनते रवीने हात वर केला आणि त्यानंतर काय होईल सर उत्कृष्ट प्रश्न रवी शिक्षकाने उत्तर दिले व्यस्ततेने खुश एकदा तुम्ही किंमत ओळखली की तुम्हाला मालमत्तेचे त्याच्या उपयुक्त आयुष्यावर कसे मोजायचे याचा विचार करणे आवश्यक आहे दोन प्राथमिक पद्धती आहेत खर्च मॉडेल आणि पुनर्मूल्यांकन मॉडेल किंमतीच्या मॉडेलचं तुम्ही कोणत्याही संचित घसारा कमी किंमतीत मालमत्ता बाळगणे सुरू ठेवता घसारा म्हणजे तुम्ही मालमत्तेची किंमत तिच्या उपयुक्त जीवनावर कशी वाटप करता तुम्ही ती वापरता तेव्हा तिचा अनुभव येतो रवीने क्षणभर विचार केला तर जर मी पन्नास हजार रुपयांना शेल्फ विकत घेतला आणि त्याचे आयुष्य दहा वर्षांचे असेल तर त्या वेळेत मी त्याचे अवमूल्यन करू नक्की शिक्षकांनी हस्त उत्तर दिले या बाबतीत तुम्ही त्या खर्चाचा एक भाग दरवर्षी खर्च म्हणून ओळखाल तथापि आप पुनर्मूल्यांकन मॉडेल निवडल्यास आप मालमत्तेची वाहून नेण्याची रक्कम त्याच्या वाजवी मूल्यामध्ये वेळोवेळी समायोजित करू शकता याचा अर्थ असा की जर तुमच्या इमारतीचे मूल्य वाढले असेल तर तुम्ही तुमच्या ताळेबंदात त्याचे मूल्य वाढवू शकता तुमच्या मालमत्तेचे खरे मूल्य प्रतिबिंबित करून रवी मोहित झाला तर मला माझ्या मालमत्तेचे मूल्य कसे दर्शवायचे आहे यावर आधारित माझ्या मालमत्तेचा हिशेब कसा करायचा याचा मला पर्याय आहे बरोबर रवी शिक्षकांनी पुष्टी केली पण लक्षात ठेवा तुम्ही निवडलेल्या पद्धतीकडे दुर्लक्ष करून तुलनात्मकता सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही ती समान मालमत्तेवर सात्याने लागू केली पाहिजे पारदर्शक आर्थिक अहवालासाठी हे महत्वाचे आहे रवीने दुसरा प्रश्न उपस्थित केला दुरुस्ती आणि सुधारणांचे काय मी ते कसे हाताळू छान प्रश्न शिक्षकांनी उत्साहाने उत्तर दिले तुमच्या मालमत्तेची देखभाल किंवा दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला खर्च येत असल्यास ते खर्च सामान्यत नफा किंवा तोटा म्हणून आकारले जातात तथापि जर तुम्ही मालमत्तेचे मूल्य वाढवणाऱ्या किंवा तिचे उपयुक्त आयुष्य वाढवणाऱ्या लक्षणीय सुधारणा केल्या तर तुम्ही त्या खर्चाचे भांडवल करू शकता म्हणजे तुम्ही त्या मालमत्तेच्या वहन रकमेत जोडता रवीने विचारपूर्वक होकार दिला तर जर मी माझ्या पुस्तकांच्या दुकानाची प्रकाश व्यवस्था अपग्रेड केली तर ती साधी दुरुस्ती आहे की सुधारणा नक्की शिक्षकाने होकार दिला आता विल्हेवाट बद्दल बोलूया जेव्हा तुम्ही मालमत्ता विकण्याचा किंवा निवृत्त करण्याचा निर्णय घेता तेव्हा तुम्हाला ती तुमच्या पुस्तकांमधून काढून टाकावी लागते तुम्ही शेल्फ अनेक वर्षे वापरल्यानंतर वीस हजार रुपयांना विकल्यास तुम्ही विक्रीच्या वेळी त्याच्या वहन रकमेचा विचार केला पाहिजे आणि विल्हेवाटीवर कोणताही फायदा किंवा तोटा ओळखला पाहिजे रवी हसला ज्ञानी वाटले तर इंद ॲस सोळा मला माझ्या पुस्तकांच्या दुकानात वापरत असलेल्या सर्व भौतिक मालमत्तेचा हिशेब कसा घ्यायचा खरेदी करण्यापासून ते मूल्य मोजण्यापर्यंत आणि त्यांची विल्हेवाट लावण्यापर्यंत मला मदत करते बरोबर नक्की शिक्षक अभिमानाने उठले प्रत्येक कथेला सुरुवात मधला आणि शेवट असतो तसाच मालमत्ता वनस्पती आणि उपकरणे यासह तुमच्या आर्थिक प्रवासात तुम्ही व्यवसायाच्या जगात नेव्हिगेट करत असताना तुमची मालमत्ता ओळखणे मोजणे आणि शेवटी त्याची विल्हेवाट लावणे समाविष्ट आहे त्या दिवशी रवी वर्गातून बाहेर पडल्यावर त्याला ए ची सखोल माहिती मिळाल्याने त्याला सशक्त वाटले त्याला समजले की मालमत्ता वनस्पती आणि उपकरणे व्यवस्थापित करणे हे केवळ संख्यांपुरते नाही भविष्यात त्याच्या पुस्तकांच्या दुकानाची भरभराट होण्यास आणि वाढण्यास मदत करणाऱ्या मालमत्तेची ते धोरणात्मकपणे हाताळणी करण्याबद्दल होते कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका पावसाळी दुपारी रवी वर्गात गेला त्याच्या प्रिय शिक्षकाकडून आणखी एक आकर्षक धडा शिकण्यासाठी तयार झाला जो किचकट विषयांना मनमोहक कथांमध्ये रूपांतरित करण्यासाठी ओळखला जातो आजचा विषय इंड ॲस सतरा हा होता जो लीजशी संबंधित होता ही संकल्पना लवकरच इंडॅस एकशे सोळाने बदलली जाई रवी हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते की त्याचे शिक्षक हा विषय कसा जिवंत करतील शिक्षक कक्षात प्रवेश करताच त्यांनी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले शुभ दुपार सर्वांना आज आम्ही लीजचे जग एक्सप्लोर करणार आहोत जे व्यवसायाच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण करार आहेत रवी तुम्ही तुमच्या स्वतःच्या पुस्तकांच्या दुकानाचे अभिमानी मालक आहात अशी कल्पना करूया ही कथा आम्हाला लीज कसे कार्य करतात आणि ते महत्वाचे का आहेत हे समजून घेण्यास मदत करेल रवी उत्सुकतेने आपल्या जागेवर बसला सर लीज म्हणजे काय रवीची शिकण्याची उत्सुकता पाहून शिक्षक हसले लीज हा मूलत दोन पक्षांमधला करार असतो पट्टेदार जो मालमत्तेचा मालक असतो आणि भाडेकरू जो ती मालमत्ता वापरण्यासाठी पैसे देतो तुमच्या बाबतीत तुम्ही इमारत विकत घेण्याऐवजी भाड्याच्या जागेत तुमचे पुस्तकांचे दुकान उघडण्याचे ठरविल्यास तुम्ही भाडेकरू असाल आणि घरमालक पट्टेदार असेल रवीने होकार दिला संकल्पना समजून घ्यायला सुरुवात केली तर जर मला माझ्या पुस्तकांच्या दुकानासाठी जागा भाड्याने द्यायची असेल तर मला भाडेपट्टी करारावर स्वाक्षरी करावी लागेल नक्की शिक्षकांनी पुष्टी केली हा करार तुमच्या लीजच्या अटींची रूपरेषा देतो ज्यामध्ये कालावधी भाडे देके आणि मालमत्तेबाबत तुमच्याकडे असलेल्या कोणत्याही जबाबदाया यांचा समावेश आहे इंड आज सतरा अंतर्गत तुम्ही लीजचे एकतर ऑपरेटिंग लीज किंवा फायनान्स लीज म्हणून वर्गीकरण कराल रवीने कुतूहलाने हात वर केला सर दोघांमध्ये काय फरक आहे रवी छान प्रश्न शिक्षकाने उत्तर दिले ऑपरेटिंग लीज ही एक लीज आहे जी मालमत्तेच्या मालकीचे सर्व जोखीम आणि बक्षिसे हस्तांतरित करत नाही उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या पुस्तकांच्या दुकानासाठी काही वर्षांसाठी एखादी इमारत विकत घेण्याचा कोणताही पर्याय घेता भाड्याने घेतल्यास हे ऑपरेटिंग लीज मानले जाई या प्रकरणात तुम्ही तुमच्या उत्पन्न विवरणामध्ये फक्त लीज पेमेंटला खर्च म्हणून ओळखता रवीला समजू लागले होते आणि फायनान्स लीजचे काय चांगले निरीक्षण शिक्षक म्हणाले एक वित्त भाडेपट्टी दुसरीकडे मालमत्तेशी संबंधित सर्व जोखीम आणि बक्षिसे भाडे तत्वावर हस्तांतरित करते तुम्ही तुमच्या पुस्तकांच्या दुकानासाठी भाडेपट्टीच्या मुद्दीच्या शेवटी ते विकत घेण्याच्या पर्यायासह डिलिव्हरी वाहन भाड्याने घेत असाल तर ते वित्त भाडेपट्टी म्हणून वर्गीकृत केले जाईल या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या ताळेबंदावरील मालमत्ता आणि दायित्व ओळखता भाडेपट्टीवर दिलेल्या मालमत्तेचे मूल्य आणि लीज पेमेंट करण्याचे तुमचे दायित्व प्रतिबिंबित करते रवीचे डोळे समजून मोठे झाले तर फायनान्स लीजसह मी तत्वावर दिलेली मालमत्ता माझी स्वतःची आहे असे मानतो अगदी शिक्षक चमकले तुम्ही मालमत्तेचे त्याच्या उपयुक्त आयुष्यावर अवमूल्यन कराल आणि लीज दायित्वावरील व्याज खर्च ओळखाल हा दृष्टिकोन तुमच्या आर्थिक स्थितीचा अधिक व्यापक दृष्टिकोन प्रदान करतो रवीने आणखी एक प्रश्न उपस्थित केला माझ्या लीजच्या अटी बदलल्या किंवा मी लीज लवकर संपवण्याचा निर्णय घेतला तर काय उत्तम चौकशी रवी शिक्षकाने उत्तर दिले सत्रामध्ये तुम्ही तुमच्या लीजच्या अटींचे नियमितपणे मूल्यांकन करणे आवश्यक आहे काही का बदल असल्यास तुम्ही भाडेपट्टीसाठी कसे खाते आहात याचे पुनर्मूल्यांकन करावे लागेल कोणत्याही पुनर्मूल्यांकनामुळे तुमच्या भाडेपट्टीच्या दायित्वात किंवा मालमत्तेत बदल होतो की नाही हे निर्धारित करणे समाविष्ट आहे भाडेपट्टी लवकर संपुष्टात आणल्यास खर्च म्हणून कोणत्याही दंडाची मान्यता मिळू शकते रवीने माहितीवर प्रक्रिया करत होकार दिला म्हणून मला माझ्या लीज करारावर आणि त्यांच्या अटींवर राहण्याची गरज आहे नक्की शिक्षकाने होकार दिला प्रभावी आर्थिक व्यवस्थापनासाठी भाडेपट्टे समजून घेणे महत्वाचे आहे हे करार तुमच्या आर्थिक विवरणांवर आणि एकूण व्यवसाय धोरणावर कसा परिणाम करतात हे ओळखणे महत्त्वाचे आहे पुढे सुरू ठेवण्यापूर्वी शिक्षक क्षणभर थांबले आता इंड ॲस सतरा भाडेपट्ट्यासाठी लेखांकनासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करते हे लक्षात घेणे आवश्यक आहे की ते इंड ॲस एकशे सोळाने बदलले आहे जे भाडेपट्टीच्या दायित्वे आणि हक्क संबंधित नवीन संकल्पना सादर करते मालमत्ता वापरा इंद अस एकशे सोळा अंतर्गत कंपनीच्या आर्थिक दायित्वांचे स्पष्ट चित्र प्रदान करून जवळजवळ सर्व भाडे ताळेबंदावर नोंदवले जातात रवीची उत्सुकता आणखीनच वाढली तर इन अस एकशे सोळा आपण लीज हाताळण्याच्या पद्धतीत बदल करतो ख्रंच रवी शिक्षकांनी उत्साहाने उत्तर दिले हे फक्त लीज पेमेंट करण्याऐवजी मालमत्ता वापरण्याच्या अधिकारावर लक्ष केंद्रित करते हे शिफ्ट तुमच्या पुस्तकांच्या दुकानासारख्या व्यवसायांना त्यांच्या आर्थिक स्थितीचे अधिक अचूक दृश्य सादर करण्यात मदत करते जसजसा धडा संपला रवीने इंड एस सतरा आणि त्याचा उत्तराधिकारी इंड एस एकशे सोळाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊन सशक्त झाल्याची भावना वर्ग सोडली त्याला समजले की लीज व्यवस्थापित करणे केवळ करारांपुरते नाही हे धोरणात्मकपणे मालमत्ता आणि दायित्वे हाताळण्याबद्दल होते जे त्याच्या पुस्तकांच्या दुकानाच्या भविष्यावर लक्षणीय परिणाम करू शकतात भाडेपट्ट्या समजून घेतल्याने तो माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि व्यवसायाच्या जगात आत्मविश्वासाने नेव्हिगेट करण्यास सक्षम होईल कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका उज्ज्वल आनंदी दिवशी रवीने वर्गात प्रवेश केला त्याच्या लाडक्या शिक्षकाकडून आणखी एक आकर्षक धडा शिकण्यासाठी उत्साहाने फुगवला ज्यांच्याकडे गुंतागुंतीच्या संकल्पनांना मोहक कथनात रूपांतरित करण्याची हातोटी होती आज इन एस एकोणीसवर लक्ष केंद्रित केले होते जे कर्मचारी फायद्यांना संबोधित करते हा महत्वाचा विषय कथेच्या स्वरूपात कसा उलगडेल हे जाणून रवीला खूप आनंद झाला शिक्षक वर्गात येताच त्यांनी हस्तमुखाने विद्यार्थ्यांचे स्वागत केले शुभ सकाळ सर्वांना आज आम्ही कर्मचाऱ्यांच्या फायद्यांच्या जगाचा अभ्यास करू आणि ते कर्मचारी आणि व्यवसाय दोघांवर कसा परिणाम करतात हे समजून घेऊ कल्पना करूया रवी तुम्ही तुमच्या पुस्तकांच्या दुकानाचे अभिमानी मालक आहात आणि तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना बक्षीस आणि समर्थन कसे द्यावे याचा विचार करत आहात ही कथा आम्हाला द ॲस एकोणीस अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या फायद्यांचे बारकावे समजून घेण्यास मदत करेल रवी उत्सुकतेने आपल्या जागेवर बसला सर कर्मचारी लाभ म्हणजे काय रवीची उत्सुकता ओळखून शिक्षक हसले कर्मचाऱ्यांचे फायदे हे कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराव्यतिरिक्त विविध प्रकारची भरपाई दिली जाते ते पेन्शन आरोग्य विमा सशुल्क रजा आणि बोनस यांसारखे अनेक प्रकार घेऊ शकतात इन द ॲस एकोणीस अंतर्गत हे फायदे अनेक श्रेणींमध्ये वर्गीकृत केले आहेत रवीने होकार दिला उत्सुकता दाखवली या श्रेणी काय आहेत सर रवी छान प्रश्न शिक्षकाने उत्तर दिले आज एकोणीस अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या फायद्यांच्या प्रामुख्याने तीन श्रेणी आहेत पहिली श्रेणी म्हणजे अल्पकालीन कर्मचारी लाभ हे असे फायदे आहेत जे अहवाल कालावधी संपल्यानंतर बारा महिन्यांच्या आत निकाली काढणे अपेक्षित आहे उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना वार्षिक रजा किंवा बोनस प्रदान केल्यास ते वर्षभरात वापरू शकतात किंवा प्राप्त करू शकतात ते या श्रेणीत येतात तुम्ही या फायद्यांशी संबंधित खर्च ओळखाल कारण ते कर्मचाऱ्यांनी कमावले आहेत रवीने याचा विचार केला तर जर मी माझ्या कर्मचाऱ्यांना वर्षाच्या शेवटी विक्रीवर आधारित बोनस दिला तर मला त्याचा हिशोब लगेच द्यावा लागेल नक्की शिक्षकाने होकार दिला आता दुसरी श्रेणी म्हणजे रोजगारोत्तर लाभ ज्यामध्ये निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती योजनांचा समावेश आहे जेव्हा तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना ऑफर करण्याचे ठरवता तेव्हा तुम्ही त्यांच्या कामाच्या आयुष्यावरील या लाभाशी संबंधित खर्च ओळखला पाहिजे हे सुनिश्चित करते की जेव्हा ते निवृत्त होतात तेव्हा तुमच्या भविष्यातील जबाबदाया पूर्ण करण्यासाठी तुम्ही, तुम्ही, तुम्ही पुरेसा निधी बाजूला ठेवत आहात रवीने प्रश्नाने हात वर केला साहेब हा खर्च मी कसा मोजू उत्तम प्रश्न रवी शिक्षकाने उत्तर दिले रोजगारोत्तर लाभांसाठीचा खर्च निश्चित करण्यासाठी तुम्हाला वास्तविक मूल्यमापन विचारात घेणे आवश्यक आहे ज्यामध्ये कर्मचारी आयुर्मान आणि पगार वाढ यासारख्या विविध घटकांचे मूल्यांकन करणे समाविष्ट आहे हे भविष्यातील जबाबदाया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला किती बाजूला ठेवण्याची आवश्यकता आहे याचा अंदाज घेण्यास मदत करते या माहितीवर प्रक्रिया करत रवीने विचारपूर्वक होकार दिला आणि तिसरी श्रेणी कोणती तृतीय श्रेणी इतर दीर्घकालीन कर्मचारी फायदे आहेत शिक्षकाने स्पष्ट केले हे लाभ बारा महिन्यांत मिळणे अपेक्षित नाही परंतु ते रोजगारोत्तर लाभ देखील नाही दीर्घ सेवा रजा किंवा पुढे ढकललेली भरपाई हे एक उदाहरण आहे या फायद्यांसाठी कर्मचारी वर्षानुवर्षे त्यांच्या सेवा देतात म्हणून तुम्ही खर्च ओळखाल रवी हसला ज्ञानी वाटले म्हणून मला वेगवेगळ्या प्रकारच्या फायद्यांचा हिशेब ठेवण्याची गरज आहे जे स्थायिक केले जातात आणि ते माझ्या वित्तावर कसा परिणाम करतात नक्कीच रवी शिक्षक अभिमानाने म्हणाले आज एकोणीस अंतर्गत या कर्मचाऱ्यांच्या फायद्यांचा अचूक हिशेब ठेवणे महत्त्वाचे आहे हे तुम्हाला केवळ आर्थिक अहवालातच मदत करत नाही तर तुमच्या कर्मचाऱ्यांसह तुमचे नाते मजबूत करते स्पर्धात्मक लाभ देऊन तुम्ही तुमच्या पुस्तकांच्या दुकानासाठी प्रतिभावान कर्मचारी आकर्षित करू शकता आणि टिकवून ठेवू शकता रवीने दुसरा प्रश्न उपस्थित केला मी या फायद्यांचा योग्य हिशोब केला नाही तर काय होई. शिक्षकाचे भाव गंभीर झाले तुम्ही कर्मचाऱ्यांचे फायदे ओळखण्यात किंवा चुकीच्या पद्धतीने मोजण्यात यशस्वी झाल्यास यामुळे तुमच्या आर्थिक विवरणांवर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतात हे तुमच्या व्यवसायाच्या आर्थिक आरोग्याविषयी स्टेकहोल्डर्सची दिशाभूल करू शकते आणि कायदेशीर परिणाम देखील होऊ शकते म्हणून कर्मचाऱ्यांच्या फायद्यांसाठी लेखांकनात पारदर्शकता आणि अचूकता आवश्यक आहे विषयाचे महत्त्व समजून रवीने होकार दिला तर इन ॲस एकोणीस मला कर्मचाऱ्यांचे फायदे प्रभावीपणे कसे व्यवस्थापित करावे आणि मी नियोक्ता म्हणून माझ्या जबाबदाया पूर्ण करत असल्याची खात्री करण्यास मला मदत करते बरोबर नक्की शिक्षिका हसल्या ते का चांगल्या कथेप्रमाणेच प्रत्येक तपशील महत्वाचा असतो कर्मचाऱ्यांचे फायदे समजून घेऊन तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांची वचनबद्धता आणि निष्ठा याद्वारे तुमचे पुस्तकांचे दुकान भरभराटीचे होईल याची खात्री करून कामाचे सकारात्मक वातावरण तयार करू शकता त्या दिवशी रवीने वर्ग सोडला तेव्हा त्याला इंडॅस एकोणीसच्या सखोल समजणे सशक्त वाटले त्याला जाणवले की कर्मचाऱ्यांचे फायदे व्यवस्थापित करणे म्हणजे केवळ जबाबदाया पूर्ण करणे नव्हे हे त्याच्या संघासाठी एक आश्वासक आणि फायद्याचे वातावरण तयार करण्याबद्दल होते त्याच्या पुस्तकांच्या दुकानाचे दीर्घकालीन यश सुनिश्चित करणे कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका उबदार आणि सनी दुपारी रवी वर्गात गेला त्याच्या प्रिय शिक्षकाकडून आणखी एक अभ्यासपूर्ण धडा घेण्यास उत्सुक जटिल विषयांना आकर्षक कथांमध्ये रूपांतरित करण्यासाठी ओळखले जाते आजचा विषय वीस होता जो सरकारी अनुदानासाठी लेखा आणि सरकारी सहाय्याच्या प्रक्तीकरणावर केंद्रित आहे ही महत्त्वाची संकल्पना कथाक्थनाच्या माध्यमातून कशी मांडली जाईल याची उत्सुकता रवीला होती शिक्षक कक्षात प्रवेश करताच त्यांनी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले शुभ दुपार सर्वांना आज आम्ही सरकारी अनुदान आणि मदतीचे आकर्षक जग एक्सप्लोर करू कल्पना करा की तुम्ही रवी एका छोट्या पुस्तकांच्या दुकानाचे मालक आहात आणि अलीकडेच तुमच्या व्यवसायाला पाठिंबा देण्यासाठी सरकारी अनुदानासाठी अर्ज केला आहे ही कथा आम्हाला अशा अनुदानाचा हिशोब आणि खुलासा कसा करावा हे समजून घेण्यास मदत करेल रवी शिकायला तयार होऊन आपल्या जागेवर बसला सरकारी अनुदान म्हणजे नेमकं काय सर रवीची उत्सुकता ओळखून शिक्षक हसले सरकारी अनुदान म्हणजे व्यवसाय सुरू करणे किंवा विस्तार करणे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे किंवा संशोधन करणे यासारख्या विशिष्ट उपक्रमांना किंवा उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी सरकारद्वारे दिले जाणारे आर्थिक सहाय्य हे अनुदान विविध स्वरूपात येऊ शकतात जसे की रोख पेमेंट कर लाभ किंवा अनुकूल अटींवर कर्ज रवीने होकार दिला उत्सुकता दाखवली तर जर मी माझ्या पुस्तकांच्या दुकानाला नवीन यादी खरेदी करण्यासाठी किंवा स्टोअरचा लेआउट सुधारण्यात मदत करण्यासाठी अनुदानासाठी अर्ज केला तर मी त्याचा हिशोब कसा करू रवी छान प्रश्न शिक्षकाने उत्तर दिले आस वीस अंतर्गत सरकारी अनुदानासाठी लेखा उपचार हे अनुदान कसे वापरायचे आहे यावर अवलंबून असते मुख्यतः दोन पद्धती आहेत उत्पन्नाचा दृष्टिकोन आणि स्थगित उत्पन्नाचा दृष्टिकोन चला हे आमच्या कथेत एक्सप्लोर करूया रवी आज शिकला आणखी ऐकायला उत्सुक उत्पन्नाचा दृष्टिकोन काय आहे शिक्षक पुढे म्हणाले तुमच्या पुस्तकांच्या दुकानासाठी नवीन यादी खरेदी करण्यासाठी तुम्हाला एक लाख रुपयांचे रोख अनुदान मिळेल अशी कल्पना करा उत्पन्नाच्या दृष्टिकोनांतर्गत तुम्ही हे अनुदान प्राप्त झालेल्या कालावधीत उत्पन्न म्हणून ओळखाल याचा अर्थ असा की जेव्हा तुम्हाला अनुदान प्राप्त होते तेव्हा तुम्ही ते तुमच्या कमाईचा एक भाग म्हणून तुमच्या उत्पन्न विवरणामध्ये नोंदवाल सरकारी मदतीतून मिळालेला लाभ दर्शवितो रवीने क्षणभर विचार केला तर मी हे अनुदान माझ्या त्या वर्षाच्या कमाईचा भाग म्हणून दाखवू नक्की शिक्षकांनी पुष्टी केली आता विलंबित उत्पन्नाच्या दृष्टिकोनावर चर्चा करूया समजा त्याऐवजी तुम्हाला तुमच्या पुस्तकांच्या दुकानात नवीन विभाग तयार करण्यासाठी अनुदान मिळाले आहे या पद्धतीनुसार तुम्ही अनुदानाला उत्पन्न म्हणून लगेच ओळखणार नाही त्याऐवजी तुम्ही ते दायित्व म्हणून रेकॉर्ड कराल आणि ते तुम्ही अनुदानासह मिळवलेल्या मालमत्तेच्या उपयुक्त आयुष्यावरील उत्पन्न म्हणून ओळखाल अशा प्रकारे अनुदानातून मिळणारे उत्पन्न मालमत्तेचा वापर करताना झालेल्या खर्चाशी जुळते रवीने होकार दिला समजायला सुरुवात केली म्हणून जर मला नवीन वाचन क्षेत्र तयार करण्यासाठी अनुदान मिळाले तर मी ते क्षेत्र वापरत असताना त्या उत्पन्नाची हळूहळू ओळख होई अगदी शिक्षक उद्गारले ही पद्धत सुनिश्चित करते की तुमची आर्थिक विवरणे अनुदानाचे चालू असलेले फायदे अचूकपणे प्रतिबिंबित करतात रवीने दुसरा प्रश्न उपस्थित केला सरकारी मदतीबद्दल काय सांगाल सर खूप छान चौकशी रवी शिक्षकाने उत्तर दिले इन द वीस अंतर्गत तुम्हाला मिळालेल्या सरकारी अनुदानाचे स्वरूप आणि व्याप्ती याबद्दल माहिती देखील उघड करणे आवश्यक आहे यामध्ये तुम्ही त्यांच्यासाठी कसे खाते अनुदानाशी संलग्न असलेल्या कोणत्याही अटी आणि तुमच्या आर्थिक स्थितीवर होणारा परिणाम यांचा समावेश होतो भागधारकांना तुमच्या व्यवसायाच्या आर्थिक आरोग्याचे स्पष्ट चित्र प्रदान करण्यासाठी पारदर्शकता आवश्यक आहे रवीला या विषयाचे महत्त्व कळू लागले होते तर माझे ग्राहक गुंतवणूकदार आणि माझ्या पुस्तकांच्या दुकानात स्वारस्य असलेल्या कोणासाठीही स्पष्टता सुनिश्चित करण्यासाठी मला मिळालेल्या कोणत्याही अनुदानाबद्दल मला तपशीलवार माहिती प्रदान करणे आवश्यक आहे नक्की शिक्षकाने होकार दिला या पारदर्शकतेमुळे विश्वास निर्माण होतो आणि आपली आर्थिक विवरणे विश्वसनीय आणि माहितीपूर्ण असल्याची खात्री होते रवी यांनी सरकारी अनुदानाचे महत्त्व विचारात घेतले तर ते माझ्या पुस्तकांच्या दुकानासाठी एक मौल्यवान संसाधन असू शकतात जे मला माझ्या सेवा वाढण्यास आणि सुधारण्यात मदत करतात नक्कीच रवी शिक्षक अभिमानाने म्हणाले जेव्हा सुज्ञपणे वापरला जातो तेव्हा सरकारी अनुदान तुमच्या व्यवसायासाठी आवश्यक आधार देऊ शकतात तथापि अचूक आर्थिक नोंदी राखण्यासाठी आणि नियमांचे पालन करण्यासाठी त्यांचा योग्य रीतीने लेखाजोखा करणे महत्त्वाचे आहे जसजसा धडा संपला रवी इंड एस वीस बद्दल ज्ञानी वाटून वर्गातून निघून गेला त्याला समजले की सरकारी अनुदानाचा हिशोब कसा करायचा आणि सरकारी मदत कशी जाहीर करायची हे फक्त आकड्यांबद्दल नाही ते पारदर्शकता आणि अनुपालन सुनिश्चित करताना त्याच्या पुस्तकांच्या दुकानाची भरभराट होण्यास मदत करू शकतील अशा संसाधनांचा धोरणात्मक वापर करण्याबद्दल होता या ज्ञानामुळे रवीला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सुसज्ज जे त्याच्या प्रिय पुस्तकांच्या दुकानाच्या वाढीस आणि यशास मदत करतील कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका उज्ज्वल आणि सनी दिवशी रवी वर्गात गेला त्याच्या प्रिय शिक्षकाकडून आणखी एक आकर्षक धड्यासाठी उत्सुक होता जटिल विषाम भोवती मोहक कथा विणण्यासाठी प्रसिद्ध भाज फोकस इंडास एकवीस वर होता जो परकीय चलन दरांमधील बदलांच्या परिणामांशी संबंधित आहे रवीला त्याचे शिक्षक कथाकथनाद्वारे हा विषय कसा जिवंत करतील हे पाहण्याची उत्सुकता होती शिक्षक कक्षात प्रवेश करताच त्यांनी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले शुभ सकाळ सर्वांना आज आम्ही परकीय चलन दरांचे आकर्षक जग आणि त्यांचा व्यवसायांवर कसा परिणाम होतो हे जाणून घेणार आहोत कल्पना करा की तुम्ही रवी वेगवेगळ्या देशांतून पुस्तके आयात करणाऱ्या छोट्या पुस्तकांच्या दुकानाचे मालक आहात ही कथा परकीय चलन दरातील चढवतार तुमच्या व्यवसाय ऑपरेशन्स आणि आर्थिक अहवालावर कसा परिणाम करतात हे समजून घेण्यास मदत करेल शिकण्यासाठी उत्सुक असलेला रवी आपल्या जागेवर स्थिरावला परकीय चलन दर म्हणजे काय सर रवीची उत्सुकता ओळखून शिक्षक हसले परकीय चलनाचे दर हे एका चलनाच्या दुसऱ्या चलनाशी संबंधित मूल्याचा संदर्भ देतात उदाहरणार्थ तुम्ही युनायटेड स्टेट्समधून पुस्तके आयात केल्यास तुम्हाला तुमची खरेदी करण्यासाठी भारतीय रुपयांचे यू एस डॉलरमध्ये रूपांतर करावे लागेल एका डॉलरसाठी तुम्हाला किती रुपये द्यावे लागतील हे विनिमय दर ठरवते आर्थिक परिस्थिती व्याजदर आणि राजकीय या स्थिरता यासारख्या विविध कारणांमुळे हे दर चढवतार होऊ शकतात रवीने होकार दिला उत्सुकता दाखवली तर या चढवतारांचा माझ्या पुस्तकांच्या दुकानावर कसा परिणाम होतो रवी छान प्रश्न शिक्षकाने उत्तर दिले डॉलर्सची किंमत तुम्ही खरेदी करता तेव्हा विनिमय दर पंचाहत्तर रुपये ते एक डॉलर आहे म्हणजे तुम्हाला व्यवहार पूर्ण करण्यासाठी पंचाहत्तर हजार रुपये लागतील रवीने प्रसंग चित्रित केला मला समजते पण मी ऑर्डर दिल्यानंतर विनिमय दर बदलल्यास काय नक्की शिक्षक पुढे म्हणाले आता तुमचे शिपमेंट येईपर्यंत विनिमय दर ऐंशी रुपये ते एक डॉलर असा बदलला आहे आता त्याच कादंबरीच्या सेटसाठी तुम्हाला ऐंशी हजार रुपये लागतील या वाढीचा अर्थ असा आहे की ही पुस्तके खरेदी करण्याचा तुमचा खर्च वाढला आहे ज्यामुळे तुमच्या नफ्यावर परिणाम होतो रवीने याचा विचार केला तर चढोतार होणारे विनिमय दर माझ्या खर्चात अनपेक्षितपणे वाढ करू शकतात नेमके शिक्षकाने होकार दिला आज एकवीस अंतर्गत व्यवसायांनी त्यांच्या आर्थिक विवरणांमध्ये या परकीय चलनाच्या व्यवहारांचा हिशेब ठेवला पाहिजे जेव्हा तुम्ही तुमचे व्यवहार रेकॉर्ड करता तेव्हा तुम्ही ते व्यवहाराच्या तारखेच्या विनिमय दराने ओळखता तथापि प्रत्येक अहवाल कालावधीच्या शेवटी तुम्हाला सध्याचे विनिमय दर वापरून या परकीय चलन मौद्रिक वस्तूंचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक आहे जसे की रोख प्राप्त करण्यायोग्य आणि दे रवीने प्रश्नाने हात वर केला विनिमय दर माझ्या बाजूने बदलल्यास काय होई उत्तम चौक्षी रवी शिक्षकाने उत्तर दिले जर विनिमय दर सुधारला आणि अधिक अनुकूल झाला तर ते तुमचे खर्च कमी करू शकते उदाहरणार्थ जर विनिमय दर सत्तर रुपये ते एक डॉलरपर्यंत घसरला तर तुम्हाला कादंबरीचा समान संस खरेदी करण्यासाठी फक्त सत्तर हजार रुपये लागतील या प्रकरणात तुम्ही परकीय चलन नफा ओळखू शकता जे तुमच्या आर्थिक परिणामांवर सकारात्मक परिणाम करेल रवीने होकार दिला विनिमय दरांचे निरीक्षण करण्याचे महत्त्व कळू लागले म्हणून मी केवळ खरेदी करतानाच नाही तर त्यानंतर नियमितपणे या दरांची जाणीव ठेवली पाहिजे अगदी शिक्षक अभिमानाने म्हणाले हे जागरूकता तुम्हाला तुमच्या परकीय चलनातील जोखीम अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास अनुमती देते याव्यतिरिक्त जेव्हा तुम्ही तुमची आर्थिक विवरणपत्रे तयार करता तेव्हा चलनातील चढोतार तुमच्या व्यवसायावर कसा परिणाम करतात याचे स्पष्ट चित्र प्रदान करून तुम्ही कोणतेही विदेशी चलन नफा किंवा तोटा उघड करणे आवश्यक आहे रवीला विषय आवडला तर माझे अनेक चलनांमध्ये व्यवहार असल्यास मला त्या सर्वांचा मागोवा घ्यावा लागेल नक्कीच रवी शिक्षकाने होकार दिला प्रत्येक परकीय चलनाच्या व्यवहाराचा स्वतंत्रपणे हिशेब घेणे आवश्यक आहे आणि आपण विनिमय दर चढवतारांवर आधारित आपल्या नफा किंवा तोटा विवरणांमध्ये कोणतेही समायोजन ओळखले पाहिजे धडा सुरू असताना शिक्षकाने परकीय चलन दरातील बदलांचे परिणाम समजून घेण्याच्या महत्त्वावर जोर दिला या जोखमींचे प्रभावीपणे व्यवस्थापन करून तुम्ही तुमच्या पुस्तकांच्या दुकानाच्या नफ्याचे रक्षण करू शकता आणि चलनातील चढउतारांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही संभाव्य आव्हानांसाठी तुम्ही तयार असल्याची खात्री करू शकता जसजसा वर्ग संपत आला तसतसे रवीने इंड एस एकवीस बद्दलच्या नवीन ज्ञानाने सशक्त होऊन खोली सोडली त्याला जाणवले की परकीय चलन दरातील बदलांचे परिणाम समजून घेणे म्हणजे केवळ लेखांकन नाही हे त्याच्या पुस्तकांच्या दुकानाच्या आर्थिक आरोग्याचे रक्षण करू शकणारे माहितीपूर्ण निर्णय घेण्याबाबत होते या ज्ञानामुळे रवीला आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या गुंतागुंतीकडे नेव्हिगेट करण्यास सुसज्ज वाटले ज्यामुळे त्याचा व्यवसाय सत बदलत असलेल्या जागतिक परिदृश्यात भरभराट होईल कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका थंड आणि हवेच्या दुपारच्या वेळी रवी उत्सुकतेने वर्गात शिरला त्याच्या आवडत्या शिक्षकाकडून आणखी एक ज्ञानवर्धक धडा मिळेल जो सर्वात शुष्क विषयांनाही आकर्षक कथांमध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रसिद्ध होता आज विषय होता इंदास तेवीस जो कर्ज घेण्याच्या खर्चाशी संबंधित आहे रवीला उत्सुकता होती की त्याचे शिक्षक ही संकल्पना आपल्या एका स्वाक्षरी वर्णनातून कशी उलगडतील शिक्षक आज जाताच त्यांनी स्मिथास्य केले आणि विद्यार्थ्यांचे स्वागत केले शुभ दुपार सर्वांना आज आपण कर्ज घेण्याच्या खर्चाच्या जगात डुबकी मारणार आहोत कल्पना करा रवी तुम्ही तुमच्या पुस्तकांच्या दुकानात एक नवीन विभाग तयार करण्यासाठी कर्ज घेतले आहे कदाचित आरामदायी खुर्च्या आणि नवीनतम पुस्तकांनी भरलेले शेल्फ असलेले एक आरामदायक वाचन क्षेत्र असेल ही कथा आम्हाला पैसे उधार घेण्याशी संबंधित खर्चाचा हिशोब कसा करायचा हे समजून घेण्यास मदत करेल रवी नेहमीप्रमाणे कुतूहलाने स्थिरावला साहेब उधार खर्च म्हणजे काय स्पष्टीकरण सुरू करताच शिक्षकाचा चेहरा उजळला कर्ज घेण्याचा खर्च म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या मालमत्तेला वित्तपुरवठा करण्यासाठी कर्ज घेता तेव्हा तुम्हाला लागणाऱ्या व्याज आणि इतर खर्चांचा संदर्भ असतो जसे की तुमच्या पुस्तकांच्या दुकानाचा विस्तार या खर्चांमध्ये कर्जावरील व्याज सावकारांना दिलेली कोणतीही फी आणि काहीवेळा तुम्ही परकीय चलनात कर्ज घेतले असल्यास कर्जावरील विनिमय दरातील फरक यांचा समावेश असू शकतो रवीने होकार दिला उत्सुकता दाखवली म्हणून जर मी माझ्या पुस्तकांच्या दुकानाचा विस्तार करण्यासाठी कर्ज घेतले तर त्या कर्जावर मी दिलेले व्याज ही कर्जाची किंमत असेल अगदी रवी शिक्षकांनी हस्त उत्तर दिले पण त्यात आणखी काही आहे इन इंद आस तेवीस अंतर्गत मुख्य प्रश्न हा आहे की कर्ज घेण्याचा खर्च ताबडतोब खर्च केला जावा की भांडवली म्हणजे तुम्ही बांधत असलेल्या मालमत्तेच्या खर्चात जोडले जावे हे तुम्ही वित्तपुरवठा करत असलेल्या मालमत्तेच्या प्रकारावर अवलंबून आहे रवी पुढे झुकला समजून घेण्यास उत्सुक कर्ज घेण्याच्या खर्चाचे भांडवल करून तुम्हाला काय म्हणायचे आहे छान प्रश्न शिक्षक उद्गारले तुमच्या पुस्तकांच्या दुकानात तो नवीन वाचन विभाग तयार करण्यासाठी तुम्ही दहा लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे असे समजा बांधकामाला थोडा वेळ लागेल कदाचित सहा महिने या कालावधीत तुम्ही कर्जावर व्याज भरत आहात ते व्याज ताबडतोब खर्च म्हणून ओळखण्याऐवजी तुम्ही त्याचे भांडवल करू शकता म्हणजे तुम्ही नवीन विभागाच्या एकूण खर्चामध्ये व्याज खर्च जोडता रवीने हात वर केला तर बांधकाम कालावधीत मी भरत असलेले व्याज मालमत्तेच्या किंमतीचा भाग बनते नक्की शिक्षकाने होकार दिला इन द ॲस तेवीस अंतर्गत जर तुम्ही तुमच्या पुस्तकांच्या दुकानाच्या नवीन विभागाप्रमाणे पात्र मालमत्तेच्या बांधकामासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी पैसे उधार घेत असाल तर बांधकाम कालावधी दरम्यान तुम्हाला लागणाऱ्या व्याजाची किंमत मालमत्तेच्या किंमतीत जोडली जाते याचा अर्थ तुम्ही कर्ज घेण्याच्या खर्चाला मालमत्तेच्या मूल्याचा भाग म्हणून ओळखता तात्काळ खर्च म्हणून नाही रवीने क्षणभर विचार केला सर पात्रता संपत्ती काय आहे पुन्हा चांगला प्रश्न रवी शिक्षकाने उत्तर दिले एक पात्रता मालमत्ता ही अशी आहे जी तिच्या इच्छित वापरासाठी तयार होण्यासाठी बराच वेळ घेते तुमच्या बाबतीत नवीन वाचन विभाग एक पात्र मालमत्ता असेल कारण ते तयार करण्यासाठी काही महिने लागतात दुसरीकडे जर तुम्ही फक्त अधिक पुस्तके किंवा लहान उपकरणे खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले असेल तर ती मालमत्ता पात्र ठरणार नाही कारण ती त्वरित वापरली जाऊ शकतात अशा परिस्थितीत कर्ज घेण्याचा खर्च लगेचच खर्च केला जाईल रवीने होकार दिला संकल्पना समजून घ्यायला सुरुवात केली म्हणून मी वेळ घेणारे काहीतरी बांधत असल्यास मी कर्ज घेण्याच्या खर्चाचे भांडवल करतो पण जर ते ताबडतोब वापरण्यासाठी तयार काहीतरी असेल तर मी कर्ज घेण्याचा खर्च खर्च करतो अगदी शिक्षक अभिमानाने म्हणाले आता आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे एकदा बांधकाम पूर्ण झाल्यावर तुम्ही कर्ज घेण्याच्या खर्चाचे भांडवल करणे थांबवता तेव्हापासून कर्जावरील कोणत्याही व्याजाची रक्कम तुमच्या नफा आणि तोट्याच्या विवरणात खर्च म्हणून गृहीत धरली जाईल रवीने दुसरा प्रश्न उपस्थित केला बांधकामाला उशीर झाल्यास काय होई मी अजूनही कर्ज घेण्याच्या खर्चाचे भांडवल करतो का रवीचे तपशिलाकडे लक्ष देऊन शिक्षक हसले उत्तम प्रश्न खराब हवामान किंवा नियामक मंजुरी यांसारख्या तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या कारणांमुळे बांधकामास विलंब होत असल्यास तुम्ही कर्ज घेण्याच्या खर्चाचे भांडवल करणे सुरू ठेवता तथापि जर विलंब तुमच्या नियंत्रणात असेल जसे की खराब प्रकल्प व्यवस्थापन तर तुम्ही त्या कालावधीत भांडवल करणे थांबवा एवढ्या सरळ वाटणाऱ्या विषयाला इतके पद्र कसे असू शकतात हे रवीला भुरळ पडले म्हणून इन आस तेवीस मला हे समजण्यास मदत करते की मी काय वित्तपुरवठा करत आहे आणि मालमत्ता वापरासाठी तयार आहे तेव्हाच्या वेळेवर आधारित कर्ज घेण्याच्या खर्चाचा हिशेब कसा करायचा अगदी रवी शिक्षक हस्त म्हणाले उधारी खर्चाचे योग्य भांडवल करून तुम्ही खात्री करता की तुमची आर्थिक विवरणे तुमच्या मालमत्तेची खरी किंमत अचूकपणे दर्शवतात हे महत्वाचे आहे कारण तुमचे आर्थिक अहवाल वाचणाऱ्या कोणालाही ते स्पष्ट चित्र देते मग ते गुंतवणूकदार असोत कर्जदार असोत किंवा इतर भागधारक असोत जसजसा धडा संपत आला तसतसे रवीने इंड एस तेवीसच्या सखोल समजणे सशक्त झाल्याच्या भावनेने वर्ग सोडला त्याला समजले की कर्ज घेण्याच्या खर्चाचा हिशेब हा केवळ व्याज देयके व्यवस्थापित करणे नाही त्याच्या आर्थिक स्टेटमेंट्समध्ये त्याच्या पुस्तकांच्या दुकानाच्या वाढीची संपूर्ण कथा सांगितली आहे याची खात्री करणे हे होते या ज्ञानामुळे रवीला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास तयार वाटले ज्यामुळे त्याचा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या चांगल्या पद्धतीने वाढण्यास मदत होईल कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका उज्ज्वल आणि आनंदी सकाळी रवीने वर्गात प्रवेश केला त्याच्या आवडत्या शिक्षकाकडून दिवसाचे धडे आत्मसात करण्यास उत्सुक जटिल विषय से मनमोहक मधे रूपांतर कर प्रसिद्ध आज का विषय इंदास चोवीस होता जो संबंधित पक्षा प्रत्यिकरण केन्द्रित है रविला कथाकथनाद्वारे ही संकल्पना कशी स्पष्ट करतील उत्सुकता होती शिक्षकानी खोलीत प्रवेश करताच विद्या स्मिथास्य कर स्वागत के शुभ सका सर्वना आज आम्ही संबंधित पक्ष व्यवहारांचे जग आणि आर्थिक अहवालातील पारदर्शकतेचे महत्त्व जाणून घेणार आहोत कल्पना करा रवी तुम्ही एका लोकप्रिय पुस्तकांच्या दुकानाचे मालक आहात आणि तुम्ही कुटुंबातील सदस्यासोबत व्यवसाय करण्याचा विचार करत आहात ही कथा आम्हाला संबंधित पक्षाच्या खुलाशांचे महत्त्व समजण्यास मदत करेल रवी कुतुहलाने आपल्या जागेवर बसला संबंधित पक्ष व्यवहार म्हणजे काय सर शिक्षकाने सुरुवात केली संबंधित पक्ष व्यवहार होतात जेव्हा दोन पक्ष अशा प्रकारे जोडलेले असतात जे त्यांच्या व्यावसायिक व्यवहारांवर प्रभाव टाकू शकतात हे कौटुंबिक संबंध मालकी स्वारसे किंवा नियंत्रणाद्वारे असू शकते उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या काकांच्या मालकीच्या प्रकाशन कंपनीकडून पुस्तके खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यास तो व्यवहार संबंधित पक्षाचा व्यवहार मानला जाईल रवीने होकार दिला समजू लागला तर हे व्यवहारांबद्दल आहे ज्यात पक्षांचा विशेष संबंध आहे नक्की शिक्षकांनी पुष्टी केली इन दास चोवीस अंतर्गत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी व्यवसायांनी हे संबंधित पक्ष व्यवहार उघड करणे आवश्यक आहे हे महत्वाचे आहे कारण संबंधित पक्ष असंबंधित पक्षांसारख्याच अटींवर कार्य करू शकत नाहीत उदाहरणार्थ तुम्हाला तुमच्या काकांकडून वेगळ्या प्रकाशकाकडून चांगला करार मिळू शकतो ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्टेटमेंटच्या निष्पक्षतेवर परिणाम होऊ शकतो रवीने क्षणभर विचार केला माझ्याकडे संबंधित पक्ष व्यवहार असल्यास मला कोणत्या प्रकारचे प्रक्तीकरण करावे लागेल शिक्षक पुढे म्हणाले तुम्हाला संबंधित पक्षाशी असलेल्या नातेसंबंधाचे स्वरूप झालेले व्यवहार आणि त्यात किती रक्कम आहे हे उघड करणे आवश्यक आहे पुरेशी माहिती प्रदान करणे अत्यावश्यक आहे जेणेकरून आर्थिक विवरणांचे वापरकर्ते समजू शकतील की हे व्यवहार तुमच्या व्यवसायावर कसा परिणाम करू शकतात अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या रवीने हात वर केला साहेब तुम्ही मला उदाहरण देऊ शकता का नक्कीच रवी शिक्षकाने त्याच्या उत्साहावर खुश होऊन उत्तर दिले समजा तुम्ही तुमच्या काकांच्या प्रकाशन कंपनीला दहा हजार रुपये किंमतीची पुस्तके विकली आणि नंतर तुमच्या पुस्तकांच्या दुकानात प्रचारात्मक समर्थनाच्या बदल्यात पाच हजार रुपये मिळाले तुमच्या आर्थिक विवरणांमध्ये तुम्ही तुमच्या काकांशी असलेल्या तुमच्या नातेसंबंधाचे स्वरूप झालेले व्यवहार आणि त्यांचे आर्थिक मूल्य उघड कराल अशा प्रकारे तुमचे आर्थिक अहवाल पाहणारे कोणीही पाहतील की तुम्ही संबंधित पक्षासोबत व्यवहार केले आहेत आणि हे व्यवहार निष्पक्षपणे पार पडले आहेत की नाही याचे मूल्यांकन करू शकतात रवीला या खुलाशांचे महत्त्व कळू लागले होते त्यामुळे हे फक्त आकड्यांचा अहवाल देणे नाही हे सर्व काही पारदर्शक आणि समजले आहे याची खात्री करण्याबद्दल आहे अगदी रवी शिक्षक अभिमानाने म्हणाले पारदर्शकता ही गुंतवणूकदार कर्जदार आणि ग्राहकांसह भागधारकांसोबत विश्वास निर्माण करण्याची गुरुकिली आहे जर त्यांना संबंधित पक्षाच्या व्यवहारांची माहिती असेल तर ते तुमच्या व्यवसायाबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतात रवीने संभाव्य परिणामांचा विचार केला मी हे व्यवहार उघडन केल्यास काय मग काय होईल शिक्षकाचे भाव गंभीर झाले तुम्ही संबंधित पक्षाचे व्यवहार उघड करण्यात अयशस्वी झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात यामुळे तुमची आर्थिक स्टेटमेंट दिशाभूल करणारी असल्याचा आभास निर्माण होऊ शकतो ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा खराब होऊ शकते आणि भागधारकांवरील विश्वास कमी होऊ शकतो नियामक अधिकारी देखील ही बाब गांभीर्याने घेतात आणि प्रकटीकरण आवश्यकतांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास दंड होऊ शकतो या संकल्पनेचे महत्त्व ओळखून रवीने होकार दिला त्यामुळे संबंधित पक्षाचे खुलासे ही केवळ औपचारिकता नाही आर्थिक अहवालाच्या अखंडतेसाठी ते, ते महत्त्वपूर्ण आहेत नक्की शिक्षकाने होकार दिला सर्व संबंधित पक्षाचे व्यवहार योग्यरित्या उघक केल्याची खात्री करून तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या प्रतिष्ठेचे रक्षण करता आणि तुमच्या आर्थिक अहवालात जबाबदारीला प्रोत्साहन देता जसजसा धडा संपत आला तसतसे रवीने इंडॅस चोवीस बद्दल ज्ञानी वाटून वर्ग सोडला त्याला समजले की संबंधित पक्षाच्या व्यवहारांचा त्याच्या बुकस्टोअरच्या आर्थिक विवरणांवर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो आणि विश्वास आणि विश्वासार्हता राखण्यासाठी पारदर्शकता आवश्यक आहे या ज्ञानामुळे रवीला त्याचा व्यवसाय नैतिकतेने आणि जबाबदारीने व्यवस्थापित करण्यास सुसज्ज वाटले हे सुनिश्चित करून की तो नेहमी त्याच्या आर्थिक व्यवहारात प्रामाणिकपणा ठेवतो कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका उज्ज्वल आणि सूर्यप्रकाशित दुपारी रवी त्याच्या वर्गात गेला त्याच्या आवडत्या शिक्षकाकडून शिकण्यास उत्सुक होता जो जटिल विषांभोवती मोहक कथा विणण्याच्या त्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध होता आजचा धडा इंद ॲस सत्तावीसवर केंद्रित आहे जो स्वतंत्र आर्थिक स्टेटमेंट्सशी संबंधित आहे रवीला त्याचे शिक्षक कथाकथनाद्वारे हा विषय कसा जिवंत करतील हे पाहण्याची उत्सुकता होती शिक्षकांनी खोलीत प्रवेश करताच आपल्या विद्यार्थ्यांचे उत्साहाने स्वागत केले शुभ दुपार सर्वांना आज आपण स्वतंत्र आर्थिक स्टेटमेंट्सच्या जगाचा शोध घेणार आहोत कल्पना करूया रवी तुम्ही एक यशस्वी पुस्तकांच्या दुकानाचे मालक आहात आणि कालांतराने तुम्ही उपकंपनी म्हणून एक छोटे प्रकाशन गृह सुरू करण्याचा निर्णय घेतला ही कथा आम्हाला स्वतंत्र आर्थिक विधानांमागील महत्व आणि तत्वे समजून घेण्यास मदत करेल रवी आपल्या जागेवर जाऊन बसला परिस्थिती पाहून कुतूहल वाटले तर सर स्वतंत्र आर्थिक स्टेटमेंट म्हणजे काय शिक्षक हसले आणि सुरुवात केली स्वतंत्र आर्थिक विवरणे म्हणजे एखाद्या संस्थेने तयार केलेले आर्थिक अहवाल जसे की तुमचे पुस्तकांचे दुकान जे त्याच्या सहाय्यक किंवा इतर संस्थांपासून स्वतंत्रपणे चालते आमच्या बाबतीत तुमच्याकडे पुस्तकांचे दुकान आणि प्रकाशन गृह असले तरी प्रत्येकासाठी आर्थिक विवरणपत्रे स्वतंत्रपणे तयार केली जातील हे तुम्हाला प्रत्येक व्यवसायाची कामगिरी आणि आर्थिक स्थिती स्वतंत्रपणे पाहू देते रवीने होकार देत संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला तर जर मी माझ्या पुस्तकांच्या दुकानासाठी आणि माझ्या प्रकाशनगृहासाठी स्वतंत्र आर्थिक विवरणपत्रे तयार केली तर मी प्रत्येकजण त्यांचे आर्थिक मिश्रण करता कसे करत आहे याचे मूल्यांकन करू शकतो नक्की शिक्षकांनी पुष्टी केली स्वतंत्र आर्थिक स्टेटमेंट तयार करून तुम्ही प्रत्येक घटकाची नफा मालमत्ता आणि दायित्वे यांचे मूल्यांकन करू शकता निर्णय घेण्यासाठी आणि प्रत्येक व्यवसायाचे आर्थिक आरोग्य समजून घेण्यासाठी हे विशेषतः महत्त्वाचे आहे उदाहरणार्थ जर तुमचे पुस्तकांचे दुकान भरभराट होत असेल परंतु तुमचे प्रकाशन गृह संघर्ष करत असेल तर तुम्ही एकाचा आर्थिक परिणाम दुसऱ्यावर परिणाम करता समायोजनाची गरज ओळखू शकता रवीने आणखी स्पष्टीकरणासाठी उत्सुक होऊन हात वर केला माझ्या स्वतंत्र आर्थिक स्टेटमेंटमध्ये मी कोणती विशिष्ट माहिती समाविष्ट करावी सर रवी छान प्रश्न शिक्षकाने उत्तर दिले स्वतंत्र आर्थिक स्टेटमेंटमध्ये तुम्ही प्रत्येक घटकासाठी तुमची मालमत्ता दायित्वे इक्विटी उत्पन्न आणि खर्च समाविष्ट केले पाहिजेत तुम्ही सहाय्यक कंपन्यांमधील तुमची गुंतवणूक किमतीत ओळखाल आणि उपकंपनीकडून मिळालेला कोणताही लाभाश तुमच्या उत्पन्न विवरणामध्ये ओळखला जाईल हे तुमच्या पुस्तकांच्या दुकानाच्या आणि तुमच्या प्रकाशन गृहाच्या आर्थिक स्थितीचे स्वतंत्रपणे स्पष्ट चित्र देते रवीने क्षणभर विचार केला आणि विचारले एकत्रीकरणाचे काय उपकंपन्यांसोबतच्या व्यवसायांबद्दल बोलत असताना मी सहसा एकत्रित आर्थिक स्टेटमेंट ऐकतो रवीच्या कुतूहलाने खुश होऊन शिक्षकांनी होकार दिला तुझं बरोबर आहे एकत्रित वित्तीय विवरणे मूळ कंपनी आणि तिच्या सहाय्यक कंपन्यांचे आर्थिक परिणाम एका सर्वसमावेशक अहवालात एकत्र करतात तथापि स्वतंत्र आर्थिक स्टेटमेंट प्रत्येक घटकाच्या वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करतात तुमच्या व्यवसायाच्या प्रत्येक भागाचे विशिष्ट योगदान समजून घेऊ इच्छिणाऱ्या भागधारकांसाठी हे विशेषतः उपयुक्त आहे रवीने या दृष्टिकोनाचा काय परिणाम होतो यावर विचार केला तर स्पष्टता आणि पारदर्शकतेसाठी स्वतंत्र आर्थिक विवरणे आवश्यक आहेत का नक्कीच रवी शिक्षकाने होकार दिला ते भागधारकांना प्रत्येक घटकाच्या कामगिरीबद्दल महत्त्वाची माहिती प्रदान करतात आणि आर्थिक अहवाल स्पष्ट आणि समजण्यायोग्य असल्याची खात्री करण्यात मदत करतात तुम्ही गुंतवणूकदारांना आकर्षित करू इच्छित असाल कर्जे सुरक्षित करू इच्छित असाल किंवा तुमच्या व्यवसाय धोरणाचे विश्लेषण करत असाल तरीही माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी हे महत्वाचे आहे जसजसा धडा पुढे सरकत गेला तसतसे शिक्षकाने इनडॅस सत्तावीसचे पालन करण्याच्या महत्त्वावर जोर दिला स्वतंत्र आर्थिक विवरणपत्रे तयार करून तुम्ही उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेला प्रोत्साहन देता तुमच्या भागधारकांना अचूक आर्थिक माहितीवर आधारित माहितीपूर्ण निर्णय घेण्यास अनुमती देते जसरसा वर्ग संपत आला तसतसे रवीला इंडे ए सत्तावीस बद्दल ज्ञानी वाटू लागले त्याला समजले की त्याच्या पुस्तकांच्या दुकानासाठी आणि प्रकाशनगृहासाठी स्वतंत्र आर्थिक विवरणे तयार केल्याने त्याला प्रत्येक व्यवसायाच्या आर्थिक आरोग्याचे स्वतंत्रपणे मूल्यांकन करता येईल या ज्ञानामुळे रवीला त्याच्या आर्थिक अहवालात पारदर्शकता आणि स्पष्टता राखून अनेक व्यवसाय चालवण्याच्या गुंतागुंतींवर मार्गक्रमण करता येईल याची खात्री करून त्याचे उद्योग प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास सक्षम वाटले कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका पावसाळी दुपारी वर्गाच्या खिडक्यांवर थेंब नाचत असताना रवीने त्याच्या आवडत्या शिक्षकाकडून आणखी एका आकर्षक धड्याच्या अपेक्षेने भरलेल्या परिचित जागेत पाऊल ठेवले ज्यांना जटिल विषयांना आकर्षक कथांमध्ये रूपांतरित करण्याची भेट होती आजचा धडा इन ॲस अठ्ठावीस भोवती फिरतो जो असोसिएट्स आणि जॉइंट व्हेंचरमधील गुंतवणुकींना संबोधित करतो रवीला आपला शिक्षक हा विषय कथाकथनातून कसा उलगडणार याची उत्सुकता होती शिक्षक आज जाताच त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचे स्मिथास्य करून स्वागत केले शुभ दुपार सर्वांना आज आम्ही सहयोगी आणि संयुक्त उपक्रमांमधील गुंतवणुकीच्या संकल्पनेचा शोध घेऊ चला अशी कल्पना करूया की तुम्ही रवी तुमचे पुस्तकांचे दुकान यशस्वीरित्या स्थापित केले आहे आणि आता तुम्ही तुमच्या स्टोअरमध्ये कॉफी कॉर्नर उघडण्यासाठी दुसऱ्या स्थानिक व्यवसायासोबत भागीदारी करण्याचा विचार करत आहात ही भागीदारी आजच्या विषयाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून काम करेल या विचाराने रवीचे डोळे चमकले तर सर सहकारी आणि संयुक्त उपक्रम म्हणजे काय शिक्षकाने सुरुवात केली सहयोगी ही एक कंपनी आहे ज्यामध्ये दुसऱ्या कंपनीचा महत्वपूर्ण प्रभाव असतो सामान्यत मतदान शक्तीच्या वीस ते पन्नास टक्के मालकीद्वारे प्रतिनिधित्व केले जाते याउलट संयुक्त उपक्रम ही एक भागीदारी आहे जिथे दोन किंवा अधिक पक्ष विशिष्ट प्रकल्प हाती घेण्यासाठी एकत्र येतात त्या प्रकल्पावर नियंत्रण सामायिक करतात आमच्या बाबतीत तुमचे पुस्तकांचे दुकान आणि कॉफी शॉप एक संयुक्त उपक्रम असेल रवी कुतुहलाने पुढे झुकला कॉफी कॉर्नरमधील माझ्या गुंतवणुकीचा हिशेब मी कसा करू रवी छान प्रश्न शिक्षकाने उत्तर दिले जेव्हा तुम्ही एखाद्या सहयोगी किंवा संयुक्त उपक्रमात गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही इक्विटी पद्धत वापरून त्याचे खाते काढता याचा अर्थ तुम्ही सुरुवातीला किंमतीत गुंतवणूक ओळखता त्यानंतर सहयोगी किंवा संयुक्त उपक्रमाचा नफा किंवा तोटा यातील तुमचा हिस्सा प्रतिबिंबित करण्यासाठी तुम्ही गुंतवणुकीची वाहन रक्कम समायोजित करता उदाहरणार्थ कॉफी कॉर्नरने नफा कमावल्यास तुम्ही तुमच्या आर्थिक स्टेटमेंटमध्ये तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढवाल रवीने होकार देत संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला मग कॉफी कॉर्नरला एक लाख रुपयांचा नफा झाला आणि त्यातील पन्नास टक्के माझा मालक असेल तर मी माझ्या पुस्तकांमध्ये अतिरिक्त पन्नास हजार रुपये ओळखू नक्की शिक्षकांनी उत्साहाने पुष्टी केली याउलट कॉफी कॉर्नरचे नुकसान झाल्यास तुम्ही त्यानुसार तुमच्या गुंतवणुकीची रक्कम कमी कराल तुमच्या गुंतवणुकीच्या मूल्याचे अधिक अचूक चित्र देऊन ही पद्धत तुमच्या आर्थिक विवरणांमध्ये सहयोगी किंवा संयुक्त उपक्रमाची कामगिरी प्रतिबिंबित करते रवीने आणखी स्पष्टीकरणासाठी उत्सुक होऊन हात वर केला लाभांशाचे काय ते कसे चालेल आणखी एक उत्कृष्ट प्रश्न शिक्षकाने उत्तर दिले जर कॉफी कॉर्नरने लाभांश वितरित केला तर तुम्ही ते लाभांश तुमच्या आर्थिक स्टेटमेंटमध्ये उत्पन्न म्हणून ओळखाल तथापि प्राप्त झालेल्या लाभांशासाठी तुम्ही तुमच्या गुंतवणुकीची वहन रक्कम समायोजित करणार नाही कारण ते नफ्याचे वितरण आहे ज्याचा आधीच लेखाजोखा आहे रवीने अशा भागीदारीच्या परिणामाचा विचार केला तर इक्विटी पद्धतीचा वापर करून मी कॉफी कॉर्नरमधील माझ्या गुंतवणुकीचे कार्यप्रदर्शन माझ्या आर्थिक स्टेटमेंटमध्ये पूर्णपणे एकत्रित करता दाखवू शकतो अगदी रवी शिक्षकाने होकार दिला हा दृष्टिकोन तुम्हाला तुमची आर्थिक विधाने स्पष्ट आणि अर्थपूर्ण ठेवून सहयोगी किंवा संयुक्त उपक्रमाच्या नफा किंवा तोट्यातील तुमचा हिस्सा प्रतिबिंबित करण्यास अनुमती देतो जेव्हा सहयोगी किंवा संयुक्त उपक्रम स्वतंत्रपणे कार्य करतात परंतु तरीही ते तुमच्या एकूण आर्थिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असते तेव्हा हे विशेषतः उपयुक्त आहे जसजसा धडा पुढे सरकत गेला तसतसे शिक्षकाने सहयोगी आणि संयुक्त उपक्रमांबद्दल संबंधित माहिती उघड करण्याचे महत्त्व अधोरेखित केले तुम्ही असोसिएट किंवा जॉईंट व्हेंचरसोबच्या तुमच्या नातेसंबंधाचे स्वरूप गुंतवणुकीची वहन रक्कम आणि तुमचा नफा किंवा तोटा याविषयी तपशील उघड करणे आवश्यक आहे ही पारदर्शकता भागधारकांना या गुंतवणुकीचा तुमच्या आर्थिक स्थितीवर होणारा परिणाम समजण्यास मदत करते रवीला त्याच्यावर स्वच्छतेची जाणीव झाली म्हणून इन ॲस अठ्ठावीस मला केवळ या गुंतवणुकीचा हिशेब कसा घ्यावा याबद्दल मार्गदर्शन करत नाही तर अहवालात पारदर्शकतेच्या महत्त्वावरही भर देतो अगदी शिक्षक अभिमानाने म्हणाले इंड ऍस अठ्ठावीसच्या तत्वांचे पालन करून तुम्ही हे सुनिश्चित करता की तुमची आर्थिक स्टेटमेंट तुमच्या गुंतवणुकीबद्दल योग्य दृष्टिकोन सादर करते ज्यामुळे भागधारकांना माहितीपूर्ण निर्णय घेण्याची परवानगी मिळते जसजसा वर्ग संपत आला तसतसे रवीने सहयोगी आणि संयुक्त उपक्रमांमधील गुंतवणुकीच्या संकल्पनेने प्रेरित होऊन वर्ग सोडला त्याला जाणवले की भागीदारीमध्ये प्रवेश केल्याने केवळ त्याचे पुस्तकांचे दुकानच वाढू शकत नाही तर आर्थिक अहवालात मौल्यवान अंतर्दृष्टी देखील देऊ शकते या ज्ञानामुळे रवीला त्याच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणि अचूकता राखून नवीन व्यवसाय संधी शोधण्यासाठी सुसज्ज वाटले कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा गोंधळलेल्या दुपारी रवी त्याच्या वर्गात गेला त्याच्या आवडत्या शिक्षकाच्या आणखी एका मनमोहक धड्यासाठी उत्साहाने भरलेला जटिल विषयांना आकर्षक कथांमध्ये रूपांतरित करण्यासाठी ओळखला जातो आजचा विषय इंडास एकोणतीस होता जो हायपर इन्फ्लेशनरी इकॉनॉमीजमधील आर्थिक अहवालाशी संबंधित आहे रवी या किचकट विषयाला त्याचे शिक्षक कसे विणतील हे पाहण्याची उत्सुकता होती शिक्षकांनी खोलीत प्रवेश करताच त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचे स्मिथास्य करून स्वागत केले शुभ दुपार सर्वांना आज आपण हायपर इन्फ्लेशनची वैचित्र्यपूर्ण संकल्पना आणि त्याचा आर्थिक अहवालावर कसा परिणाम होतो ते शोधू कल्पना करा रवी तुम्ही इन्फ्लाटिया नावाच्या काल्पनिक देशात राहता जिथे किंमती झपाट्याने वाढत आहेत आणि चलन आश्चर्यकारक दराने मूल्य गमावत आहे ही परिस्थिती आम्हाला इंडॅस दोन नऊ ची तत्वे समजण्यास मदत करेल रवी आत शिरला कुतुहलाने हायपर म्हणजे काय सर शिक्षकाने सुरुवात केली हायपर इन्फ्लेशन तेव्हा होते जेव्हा महागाईचा दर एका विशिष्ट थ्रेशोल्डपेक्षा जास्त असतो बहुतेक वेळा तीन वर्षांमध्ये शंभर टक्के किंवा त्याहून अधिक मानला जातो अशा स्थितीत पैशाची क्रयशक्ती लवकर संपते त्यामुळे आर्थिक व्यवहार करणे आणि अहवाल देणे अत्यंत आव्हानात्मक होते इन्फ्लाटियामध्ये तुमच्या लक्षात येईल की एका पावाच्या पावाची किंमत दर काही आठवड्यांनी दुप्पट होते या विचाराने रवीचे डोळे विस्फारले ते गोंधळलेले वाटते याचा आर्थिक अहवालावर कसा परिणाम होतो उत्तम प्रश्न शिक्षकाने उत्तर दिले जेव्हा अर्थव्यवस्थेत अति चलनवाढीचा अनुभव येतो तेव्हा पारंपारिक आर्थिक अहवाल पद्धती अपुरी पडतात इनऐस एकोणतीस अंतर्गत हाइपर इन्फ्लेशनरी इकॉनॉमी मध्य कार्यरत संस्थानी पैशा बदलते मूल्य प्रतिबिंबित त्यांचे आर्थिक विवरण समायोजित करणे आवश्यक है।, है सुनिश्चित करते कि आर्थिक विवरणे संबंधित आश्वासारह राहती उत्सुकता की उत्सुकता सर आपण ही आर्थिक विधाने कशी समायोजित करू शिक्षक पुढे म्हणाले प्रथम तुम्हाला सामान्य किंमत निर्देशांक आणि सध्याचा महागाईचा दर ओळखणे आवश्यक आहे त्यानंतर अहवालाच्या तारखेला चलनाच्या क्रयशक्तीच्या संदर्भात आर्थिक स्टेटमेंट पुन्हा सांगितल्या पाहिजेत यामध्ये किंमत निर्देशांक वापरून ऐतिहासिक खर्चाचे वर्तमान रकमेमध्ये रूपांतर करणे समाविष्ट आहे रवीने क्षणभर विचार केला तर जर मी गेल्या वर्षी एक लाख रुपयांना मालमत्ता विकत घेतली आणि तेव्हापासून किंमत निर्देशांकात लक्षणीय वाढ झाली असेल तर मला माझ्या आर्थिक विवरणांमध्ये त्या मालमत्तेचे मूल्य समायोजित करावे लागेल नक्की शिक्षकांनी पुष्टी केली तुमच्या खरेदीपासून किंमत निर्देशांक पन्नास टक्क्यांनी वाढला आहे असे समजा तुम्ही तुमच्या आर्थिक स्टेटमेंटमध्ये मालमत्तेचे मूल्य एक लाख पन्नास हजार रुपयांमध्ये समायोजित कराल हे समायोजन हे सुनिश्चित करते की तुमची आर्थिक विवरणे उच्च चलनवाढीच्या वातावरणात खरी आर्थिक परिस्थिती प्रतिबिंबित करतात रवीने पुढे समजून घेण्यासाठी आतुरतेने हात वर केला उत्पन्न आणि खर्चाचे काय ते कसे प्रभावित होतात छान प्रश्न शिक्षकांनी उत्साहाने उत्तर दिले उत्पन्न आणि खर्च यांचाही ताळमेळ बसवावा लागेल उदाहरणार्थ जर तुम्ही गेल्या वर्षी पन्नास हजार रुपये कमावले असतील तर ती रक्कम आज त्याची क्रयशक्ती प्रतिबिंबित करण्यासाठी समायोजित करणे आवश्यक आहे हे समायोजन हे सुनिश्चित करते की आर्थिक विवरणांचे वापरकर्ते कालांतराने व्यवहारांचे वास्तविक आर्थिक परिणाम समजू शकतात रवीने या दृष्टिकोनाचा परिणाम विचार केला तर हायपर इन्फ्लेशनरी इकॉनॉमीमध्ये आर्थिक विधाने पुन्हा मांडून मी माझ्या व्यवसायाच्या कामगिरीचे आणि आर्थिक स्थितीचे स्पष्ट चित्र देऊ शकतो अगदी रवी शिक्षकाने होकार दिला या सरावामुळे गुंतवणूकदार आणि कर्जदार यांसारख्या भागधारकांना सध्याची आर्थिक वास्तविकता प्रतिबिंबित करणाऱ्या रीतीने आर्थिक माहिती सादर करून माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होते जसजसा धडा पुढे सरकत गेला तसतसे शिक्षकाने आर्थिक विवरणांमध्ये केलेल्या समायोजनाविषयी माहिती उघड करण्याचे महत्त्व अधोरेखित केले तुम्ही वापरलेल्या किंमत निर्देशांक आणि अहवाल कालावधी दरम्यान चलनवाढीची व्याप्ती यासंबंधी खुलासे प्रदान करणे आवश्यक आहे ही पारदर्शकता भागधारकांना तुमच्या आर्थिक अहवालाचा आधार समजून घेण्यासाठी महत्वाची आहे रवीला त्याच्यावर स्पष्टता आणि जबाबदारीची जाणीव झाली म्हणून इन ॲस एकोणतीस केवळ उच्च चलनवाढीच्या अर्थव्यवस्थेत आर्थिक अहवाल कसा द्यावा याचे मार्गदर्शन करत नाही तर आर्थिक अहवालात पारदर्शकता आणि प्रासंगिकतेच्या गरजेवरही भर देते अगदी शिक्षक अभिमानाने म्हणाले आस एकोणतीसच्या तत्वांचे पालन करून तुम्ही हे सुनिश्चित करता की तुमची आर्थिक विवरणे तुमच्या व्यवसायाच्या कामगिरीचे खरे प्रतिबिंब देतात अगदी आव्हानात्मक आर्थिक परिस्थितीतही जसजसा वर्ग संपत आला तसतसे रवीने वर्गातून बाहेर पडून उच्च चलनवाढीच्या अर्थव्यवस्थेतील आर्थिक अहवालाबद्दल ज्ञानी वाटले त्याला समजले की आर्थिक परिस्थिती अप्रत्याशित असू शकते परंतु योग्य तत्वे ठेवल्याने त्याला माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यास मार्गदर्शन करता येईल या नवीन ज्ञानामुळे रवीला आर्थिक वातावरणाची परवान करता आर्थिक अहवालाच्या गुंतागुंतींवर नेव्हिगेट करण्यास सुसज्ज वाटले कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका उज्ज्वल दुपारी वर्गाच्या खिडक्यांमधून सूर्यप्रकाश येत असताना रवीने त्याच्या आवडत्या शिक्षकाकडून आणखी एका आकर्षक धड्यासाठी उत्सुकतेने प्रवेश केला जो किचकट आर्थिक विषयांना आकर्षक कथांमध्ये विणण्याच्या त्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे आजचा धडा इंडॅस बत्तीस बद्दल होता जो आर्थिक साधनांच्या सादरीकरणावर केंद्रित आहे रवीला आपला शिक्षक हा विषय कथाकथनातून कसा उलवडेल हे पाहण्यासाठी उत्सुक होता शिक्षक वर्गात स्थिरावताच त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचे स्वागत स्मिथास्य करून स्वागत केले शुभ दुपार सर्वांना आज आम्ही आर्थिक साधनांचे आकर्षक जग आणि ते आमच्या आर्थिक स्टेटमेंटमध्ये कसे सादर करतो ते पाहू रवी तुम्ही तुमच्या पुस्तकांच्या दुकानाचे भांडवल वाढवण्यासाठी विविध आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे अशी कल्पना करू या ही कथा इंदास बत्तीसच्या तत्वांचे स्पष्टीकरण देईल रवी आत शिरला कुतूहलाने आर्थिक साधनांचा अर्थ काय आहे सर शिक्षकाने सुरुवात केली आर्थिक साधने हे असे करार आहेत जे एका घटकासाठी आर्थिक मालमत्ता आणि दुसऱ्यासाठी आर्थिक दायित्व किंवा इक्विटी इन्स्ट्रुमेंट तयार करतात तुमच्या बाबतीत तुम्ही तुमच्या पुस्तकांच्या दुकानासाठी पैसे उभारण्यासाठी किंवा एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी बांड जारी करण्याचा निर्णय घेतल्यास या क्रियाकलापांमध्ये आर्थिक साधनांचा समावेश आहे रवीने होकार दिला संकल्पना समजून घ्यायला सुरुवात केली तर बॉन्ड्स आणि शेअर्स ही आर्थिक साधनांची उदाहरणे आहेत नेमके शिक्षकाने होकार दिला आज बत्तीस अंतर्गत आम्हाला आर्थिक साधनांचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे एकतर आर्थिक मालमत्ता आर्थिक दायित्वे किंवा इक्विटी साधने त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार हे वर्गीकरण समजून घेणे हे तुमच्या आर्थिक विवरणांमध्ये अचूकपणे मांडण्यासाठी महत्वाचे आहे रवीने स्पष्टीकरणासाठी आतुर होऊन हात वर केला या श्रेणींमध्ये काय फरक आहे शिक्षकाने स्पष्ट केले आर्थिक संपत्ती ही अशी कोणतीही मालमत्ता आहे जी रोख असते किंवा रोखीत रूपांतरित केली जाऊ शकते जसे की प्राप्त करण्यायोग्य खाती किंवा स्टॉकमधील गुंतवणूक आर्थिक उत्तरदायित्व दुसरीकडे अशा जबाबदाया आहेत ज्यात तुम्हाला रोख रक्कम किंवा दुसरी आर्थिक मालमत्ता दुसऱ्या संस्थेला वितरित करणे आवश्यक आहे जसे की तुम्ही जारी केलेले कर्ज किंवा बांध इक्विटी इन्स्ट्रुमेंट्स कंपनीमधील मालकीचे प्रतिनिधित्व करतात जसे की शेअर्स वर्गीकरण हे निर्धारित करण्यात मदत करते की ही उपकरणे तुमच्या आर्थिक विवरणांमध्ये कशी नोंदवली जातात रवीने क्षणभर विचार केला तर जर मी माझ्या पुस्तकांच्या दुकानासाठी पैसे उभे करण्यासाठी बांड जारी केले तर ते माझ्यासाठी आर्थिक दायित्व असेल नक्की शिक्षकांनी पुष्टी केली बंधधारकांना परतफेड करण्याचे तुमच्यावर बंधन आहे याउलट तुम्ही दुसऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास ती तुमच्यासाठी एक आर्थिक मालमत्ता असेल कारण ती त्या गुंतवणुकीतून भविष्यातील रोख प्रवाहावर तुमचा दावा दर्शवते रवीने पुन्हा हात वर केला त्याच्या चेह्यावर उत्सुकता स्पष्ट दिसत होती माझ्या आर्थिक विवरणांमध्ये या साधनांच्या सादरीकरणाचे काय मी त्यांना कसे दाखवू शिक्षक रवीच्या उत्साहावर खुश होऊन हसले इन द ॲस बत्तीस अंतर्गत तुम्ही आर्थिक साधने अशा प्रकारे सादर केली पाहिजेत जी दायित्वे आणि इक्विटी यांच्यात स्पष्टपणे फरक करते तुम्ही आर्थिक साधनांचे स्वरूप आणि व्याप्ती त्यांच्या जोखमींसह आणि ते कसे व्यवस्थापित केले जातात हे उघड केले पाहिजे उदाहरणार्थ तुमचे बांड दायित्व म्हणून सादर करताना तुम्ही व्याजदर पेमेंट अटी आणि इतर कोणतीही संबंधित माहिती देखील नमूद कराल जी वापरकर्त्यांना तुमच्या पुस्तकांच्या दुकानाची आर्थिक स्थिती समजण्यास मदत करते रवीने याचा बारकाईने विचार केला तर योग्य सादरीकरणामुळे भागधारकांना केवळ संख्याच नाही तर माझ्या आर्थिक साधनांचे संदर्भ देखील पाहता येतात नक्की शिक्षकाने होकार दिला आर्थिक साधने स्पष्टपणे सादर करून तुम्ही गुंतवणूकदार कर्जदार आणि अगदी तुमच्या व्यावसायिक भागीदारांना तुमच्या आर्थिक परिस्थितीच्या संपूर्ण आकलनावर आधारित माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करता जसजसा धडा पुढे सरकत गेला तसतसे शिक्षकाने योग्य प्रक्तीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले तुम्ही आर्थिक साधनांच्या वर्गीकरणातील कोणतेही बदल त्यांचे वाजवी मूल्य आणि त्यांच्याशी संबंधित जोखीम याबद्दल माहिती देखील प्रदान केली पाहिजे ही पारदर्शकता विश्वास निर्माण करते आणि तुमची आर्थिक विवरणे संबंधित आणि समजण्यायोग्य राहतील याची खात्री करते रवीला त्याच्यावर स्पष्टता आणि जबाबदारीची जाणीव झाली म्हणून इंद आस बत्तीस केवळ आर्थिक साधनांचे वर्गीकरण आणि सादरीकरण कसे करावे याचे मार्गदर्शन करत नाही तर आर्थिक अहवालातील पारदर्शकता आणि प्रासंगिकतेच्या महत्वावरही भर देते अगदी रवी शिक्षक अभिमानाने म्हणाले इंद आस बत्तीसच्या तत्वांचे पालन करून तुम्ही हे सुनिश्चित करू शकता की तुमची आर्थिक विवरणे तुमच्या पुस्तकांच्या दुकानाची आर्थिक स्थिती अचूकपणे प्रतिबिंबित करतात ज्यामुळे भागधारकांना तुमच्या व्यवसायातील गुंतागुंत नैव्हिगेट करणे सोपे होईल जसजसा वर्ग बंद झाला तसतसे रवीने आर्थिक साधनांच्या सादरीकरणाबद्दल ज्ञानी वाटून वर्ग सोडला त्याला समजले की त्याने ज्या प्रकारे आर्थिक साधनांचे वर्गीकरण केले आणि ते उघड केले त्यामुळे त्याचे पुस्तकांचे दुकान इतरांद्वारे कसे समजले जाते यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो या नवीन ज्ञानामुळे रवीला त्याचे आर्थिक व्यवहार प्रभावीपणे आणि पारदर्शकपणे व्यवस्थापित करण्यासाठी सुसज्ज वाटले ज्यामुळे त्याने त्याच्या व्यवसायाचे खरे आर्थिक आरोग्य कळवले कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका सनी दुपारी वर्गाच्या खिडक्यांमधून सूर्यप्रकाशाची सोनेरी किरणे फिल्टर होत असताना रवी आत आला त्याच्या आवडत्या शिक्षकाकडून आणखी एक मनमोहक धडा घेण्यास उत्सुक होता जो किचकट विषयांना आकर्षक कथनात रूपांतरित करण्यासाठी ओळखला जातो आजचा विषय इन दॅस तेहत्तीस होता जो प्रति शेअर कमाई संबोधित करतो ही संकल्पना प्रति शेअर आधारावर कंपनीची नफा समजून घेण्यासाठी आवश्यक आहे आपला शिक्षक हा महत्वाचा विषय कसा उलगडेल हे पाहण्यासाठी रवी उत्सुक होता शिक्षकांनी प्रवेश करताच विद्यार्थ्यांचे स्मिथास्य करून स्वागत केले शुभ दुपार सर्वांना आज आम्ही प्रति शेअर कमाई या संकल्पनेचा सखोल अभ्यास करू ज्याला ब्याचदा ईपीएस असे संक्षेप केले जाते कल्पना करूया रवी तुमच्या पुस्तकांच्या दुकानाने नुकतीच स्टेशनरी उत्पादनांची एक नवीन लाईन लांच केली आहे हा रोमांचक उपक्रम आम्हाला इन दॅस तीन तीन ची तत्वे समजून घेण्यास मदत करेल रवी कुतूहलाने पुढे झुकला प्रतिशेअर कमाई म्हणजे काय सर शिक्षकाने सुरुवात केली प्रति शेअर कमाई ही एक आर्थिक मेट्रिक आहे जी कंपनी तिच्या सामान्य स्टॉकच्या प्रत्येक थकबाकीदार शेअरसाठी किती नफा कमावते हे दर्शवते हे मेट्रिक गुंतवणूकदारांसाठी अत्यावश्यक का आहे कारण ते त्यांना कंपनीच्या नफ्याचे मूल्यांकन करण्यात आणि गुंतवणुकीचे माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते तुमच्या बाबतीत जेव्हा तुमच्या पुस्तकांच्या दुकानाला स्टेशनरीच्या विक्रीतून नफा मिळतो तेव्हा ईपीएस दाखवेल की तुमच्या पुस्तकांच्या दुकानाच्या प्रत्येक शेअरला किती नफा दिला जातो रवीने होकार दिला संकल्पना समजून घ्यायला सुरुवात केली तर जर माझ्याकडे शंभर शेअर्स असतील आणि माझ्या पुस्तकांच्या दुकानाला एक लाख रुपयांचा नफा झाला तर मी माझ्याची गणना कशी करू रवी छान प्रश्न शिक्षकाने उत्तर दिले ईपीएसची गणना करण्यासाठी तुम्ही निव्वळ नफा या कालावधीत थकबाकी असलेल्या संभागांच्या वजनीत सरासरी संख्येने विभाजित कराल तर जर तुमच्या पुस्तकांच्या दुकानाचा निव्वळ नफा एक लाख रुपये असेल आणि तुमचे शंभर शेअर्स असतील तर तुमचा ईपीएस एक हजार रुपये असेल रवीने क्षणभर विचार केला मी वर्षभरात अधिक शेअर्स जारी केले तर याचा माझ्या गणनेवर कसा परिणाम होईल उत्तम मुद्दा शिक्षकाने उत्तर दिले नवीन शेअर्स जारी केले जातात तेव्हा तुम्ही थकबाकी असलेल्या शेअर्सच्या भारित सरासरी संख्येची गणना करणे आवश्यक आहे याचा अर्थ कालावधीच्या सुरुवातीला तुमच्याकडे असलेल्या शेअर्सची संख्या या कालावधीत जारी केलेले कोणतेही शेअर्स आणि परत खरेदी केलेले कोणतेही शेअर्स विचारात घेणे ही गणना ईपीएस पुस्तकांच्या दुकानाची खरी कामगिरी प्रतिबिंबित करते याची खात्री करते रवीने पुन्हा हात वर केला पुढे समजून घेण्यासाठी उत्सुक विविध प्रकारच्या शेअर्सचे काय त्यांचा ईपीएस वर परिणाम होतो का शिक्षकांनी हसून होकार दिला हो ते करतात इन दॅस तेहत्तीस मूलभूत ईपीएस आणि डायल्युटेड ईपीएसमध्ये फरक करते मूळ ईपीएसची गणना फक्त सामान्य थकबाकी असलेले शेअर्स वापरून केली जाते तर डायल्युटेड मध्ये जारी केले जाऊ शकणारे सर्व संभाव्य शेअर्स जसे की परिवर्तनीय सिक्युरिटीज किंवा स्टॉक पर्यायांचा विचार केला जातो हे सर्व परिवर्तनीय साधनांचा वापर केल्यास कमाईचे संभाव्य सौम्यता प्रतिबिंबित करून प्रति शेअर कमाईचे अधिक पुराणमत्वादी दृश्य प्रदान करते रवीने याचा बारकाईने विचार केला तर जर माझ्याकडे अतिरिक्त शेअर्समध्ये रूपांतरित होऊ शकणारे पर्याय असतील तर मला मूलभूत आणि सौम्य ईपीएस दोन्हीची गणना करावी लागेल नक्की शिक्षकांनी पुष्टी केली स्टेकहोल्डर्ससाठी त्यांच्या मालकी आणि कंपनीच्या नफ्यावर होणारा संभाव्य परिणाम समजून घेण्यासाठी हा फरक महत्त्वपूर्ण आहे जसजसा धडा पुढे सरकत गेला तसतसे शिक्षकाने ईपीएस अहवालात पारदर्शकतेचे महत्त्व अधोरेखित केले गणनेमध्ये वापरलेल्या संभागांच्या संख्येच्या सामंजस्यासह तुम्ही तुमच्या उत्पन्न विवरणपत्रावर मूळ आणि सौम्य केलेले ईपीएस दोन्ही उघड करणे आवश्यक आहे ही, ही पारदर्शकता गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीचे खरे मूल्य ठरवू देते रवीला त्याच्यावर स्वच्छतेची जाणीव झाली म्हणून इंड आस तेहत्तीस केवळ ची गणना करण्याची पद्धत प्रदान करत नाही तर गुंतवणूकदारांसाठी स्पष्ट प्रतिकरणाच्या महत्त्वावर देखील भर देते अगदी रवी शिक्षक अभिमानाने म्हणाले इंड आस तेहत्तीसच्या तत्वांचे पालन करून तुम्ही खात्री करता की तुमची आर्थिक विवरणे तुमच्या पुस्तकांच्या दुकानाच्या नफ्याचे योग्य दृश्य सादर करतात भागधारकांना अचूक माहितीच्या आधारे सूचित निर्णय घेण्यास मदत करतात जसजसा वर्ग संपत आला तसतसे रवीने प्रतिशेअर कमाईबद्दल ज्ञानी वाटून वर्ग सोडला त्याला समजले की हा मेट्रिक केवळ एक संख्या नाही तर त्याच्या पुस्तकांच्या दुकानाच्या आर्थिक आरोग्याचे आणि नफ्याचे प्रतिबिंब आहे या नवीन ज्ञानामुळे रवीला संभाव्य गुंतवणूकदारांशी प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी सुसज्ज वाटले जेणेकरून त्यांना त्यांच्या पुस्तकांच्या दुकानातील त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य समजले असेल कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका हवेशीर दुपारी पार्श्वभूमीत पक्षांच्या किलबिलाटाच्या आवाजास रवी त्याच्या वर्गात गेला त्याच्या आवडत्या शिक्षकाकडून आणखी एक प्रेरणादायी धडा घेण्यास उत्सुक होता जो जटिल आर्थिक संकल्पनांना आनंददायक कथांमध्ये रूपांतरित करण्याच्या त्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो आज विषय होता इंडास चौतीस जो अंतरिम आर्थिक अहवालाशी संबंधित आहे रवीला त्याचे शिक्षक कथाकथनाच्या माध्यमातून ही संकल्पना कशी जिवंत करणार हे पाहण्याची उत्सुकता होती शिक्षकांनी खोलीत प्रवेश करताच त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचे स्मिथास्य करून स्वागत केले शुभ दुपार सर्वांना आज आम्ही अंतरिम आर्थिक अहवालाचे जग आणि तुमच्यासारख्या व्यवसायांसाठी ते का आवश्यक आहे ते शोधू रवी तुमचे पुस्तकांचे दुकान पहिल्या त्रैमासिक अहवालाची तयारी करत असल्याची कल्पना करूया ही परिस्थिती आम्हाला इंदास चौतीसची तत्वे समजून घेण्यास मदत करेल रवी कुतुहलाने आपल्या जागेवर बसला अंतरिम आर्थिक अहवाल म्हणजे नक्की काय सर शिक्षकाने सुरुवात केली अंतरिम आर्थिक अहवाल म्हणजे पूर्ण आर्थिक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी तयार केलेल्या आर्थिक विवरणांचा संदर्भ असतो ज्यात सहसा त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक निकाल समाविष्ट असतात भागधारकांना त्यांच्या आर्थिक कामगिरीबद्दल आणि स्थितीबद्दल वेळेवर आणि संबंधित माहिती देण्यासाठी व्यवसाय हे अंतरिम अहवाल तयार करतात तुमच्या बाबतीत तुमचे पुस्तकांचे दुकान प्रत्येक तिमाहीच्या शेवटी गुंतवणूकदार कर्जदार आणि इतर भागधारकांना तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीबद्दल माहिती देण्यासाठी अंतरिम अहवाल तयार करेल रवीने होकार दिला संकल्पना समजून घ्यायला सुरुवात केली तर अंतरिम अहवाल हे माझे पुस्तकांचे दुकान वर्षभर कसे चालले आहे याच्या स्पशॉटसारखे आहेत नक्की शिक्षकाने होकार दिला अंतरिम अहवाल भागधारकांना वार्षिक अहवालाची वाट पाहण्याऐवजी आपल्या पुस्तकांच्या दुकानाच्या कामगिरीचे अधिक वारंवार मूल्यांकन करण्यास अनुमती देतात तुमच्या बुकस्टोअरमध्ये गुंतवणूक करणे किंवा क्रेडिट वाढवणे यासारखे माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी ही वेळेवर माहिती महत्त्वपूर्ण ठरू शकते रवीने पुढे समजून घेण्यासाठी आतुरतेने हात वर केला माझ्या अंतरिम आर्थिक अहवालात मी काय समाविष्ट करावे शिक्षक हसले आणि उत्तर दिले इंड ॲस चौतीस अंतर्गत तुमच्या अंतरिम आर्थिक अहवालात बॅलन्स शीट कंडेन्स इन्कम स्टेटमेंट कॅश फ्लो स्टेटमेंट आणि शेवटच्या वार्षिक अहवालापासून तुमच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय बदल स्पष्ट करणाऱ्या नोट्सचा समावेश असावा तुम्ही मागील अंतरिम कालावधीतील तुलनात्मक माहिती देखील समाविष्ट केली पाहिजे ज्यामुळे भागधारकांना ट्रेंड आणि कालांतराने बदल पाहण्याची परवानगी मिळते रवीने क्षणभर विचार केला त्यामुळे हे फक्त संख्या दाखवण्यापुरते नाही मला संदर्भ आणि स्पष्टीकरण देखील देण्याची आवश्यकता आहे नक्की शिक्षकांनी पुष्टी केली संदर्भ प्रदान केल्याने भागधारकांना तुमच्या आर्थिक कामगिरीतील कोणतेही चढउतार समजण्यास मदत होते उदाहरणार्थ सुट्टीच्या काळात तुमच्या पुस्तकांच्या दुकानाची विक्री वाढली असल्यास तुम्ही ते तुमच्या अहवालात स्पष्ट केले पाहिजे हा संदर्भ आर्थिक डेटा स्पष्ट करण्यात मदत करतो आणि तुमच्या व्यवसायाच्या आरोग्याचे अधिक व्यापक चित्र प्रदान करतो रवीने पुन्हा हात वर केला त्याच्या चेह्यावर उत्सुकता स्पष्ट दिसत होती लेखाविषयक धोरणांचे काय मी वार्षिक अहवालांप्रमाणेच अंतरिम अहवालांसाठी अनुसरणे आवश्यक आहे का शिक्षकाने विचारपूर्वक होकार दिला हो तू करतोस इन दॅस चौतीस अंतर्गत तुम्ही तुमच्या अंतरिम अहवालांमध्ये तीच लेखा धोरणे लागू केली पाहिजे जी तुम्ही तुमच्या वार्षिक वित्तीय विवरणांमध्ये वापरता तथापि तुम्हाला मध्यवर्ती कालावधीत लेखा धोरणे किंवा अंदाजांमधील कोणत्याही महत्त्वपूर्ण बदलांबद्दल अधिक तपशील प्रदान करण्याची आवश्यकता असू शकते पारदर्शकता महत्त्वाची आहे रवीला त्याच्यावर जबाबदारीची जाणीव झाली तर अंतरिम अहवाल माझ्या वार्षिक अहवालांशी अचूक पारदर्शक आणि सुसंगत असले पाहिजेत अगदी रवी शिक्षक अभिमानाने म्हणाले दॅस चौतीसच्या तत्वांचे पालन करून तुम्ही खात्री करता की तुमचे अंतरिम आर्थिक अहवाल तुमच्या पुस्तकांच्या दुकानाच्या कार्यक्षमतेचे खरे प्रतिबिंब देतात हितधारकांना विश्वसनीय माहितीच्या आधारे माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करतात जसजसा वर्ग संपत आला तसतसे रवीने वर्गातून अंतरिम आर्थिक अहवालाबद्दल ज्ञानी वाटले त्याला समजले की हे अहवाल वर्षभर त्याच्या पुस्तकांच्या दुकानाच्या आर्थिक आरोग्याशी संवाद साधण्यासाठी महत्त्वाचे साधन होते या नवीन ज्ञानामुळे रवीला त्याचे अंतरिम अहवाल प्रभावीपणे तयार करण्यास सुसज्ज वाटले याची खात्री करून त्याने भागधारकांना त्याच्या पुस्तकांच्या दुकानाच्या प्रगतीबद्दल वेळेवर आणि संबंधित माहिती दिली कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका पावसाळी दुपारी पावसाच्या थेंबांच्या लयबद्ध आवाजाने वर्गाच्या खिडक्यांवर टॅप करत रवी परिचित जागेत गेला त्याच्या मनमोहक कथाक्थन क्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या त्याच्या आवडत्या शिक्षकाकडून आणखी एक ज्ञानवर्धक धड्याची उत्सुकता होती आजचा विषय इनडास छत्तीस होता जो मालमत्तेच्या कमतरतेशी संबंधित आहे आपला शिक्षक ही महत्वाची संकल्पना एका कथेतून कशी समजावून सांगणार हे पाहण्यासाठी रवी उत्सुक होता शिक्षक आपल्या खुर्चीत बसताच त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचे स्मिथास्य करून स्वागत केले शुभ दुपार सर्वांना आज आप मालमत्तेची कमतरता या संकल्पनेत डोकावू कल्पना करूया रवी तुमचे पुस्तकांचे दुकान काही वर्षांपासून सुरू आहे आणि तुम्ही शेल्फचे अवरूप संगणक आणि इन्व्हेंटरी यांसारख्या विविध मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली आहे ही परिस्थिती आम्हाला इनडॅस तीन सहा समजण्यास मदत करेल हे कसे उलगडेल या उत्सुकतेने रवी आत शिरला मालमत्तेचे नुकसान म्हणजे काय सर शिक्षकाने सुरुवात केली मालमत्तेचे नुकसान होते जेव्हा मालमत्तेची वहन रक्कम तिच्या पुनर्प्राप्त करण्यायोग्य रकमेपेक्षा जास्त असते म्हणजे ती यापुढे ताळेबंदावरील तिचे मूल्य न्याय करण्यासाठी पुरेसा भविष्यातील रोख प्रवाह निर्माण करू शकत नाही सोप्या भाषेत जर एखादी मालमत्ता अपेक्षित परतावा देत नसेल किंवा तिचे मूल्य लक्षणीयरित्या कमी झाले असेल तर ती बिघडू शकते रवीने होकार दिला संकल्पना समजून घ्यायला सुरुवात केली तर जवळच नवीन स्पर्धक उघडल्यामुळे माझ्या पुस्तकांच्या दुकानाची विक्री लक्षणीयरित्या कमी झाली तर त्याचा माझ्या मालमत्तेवर कसा परिणाम होईल उत्तम निरीक्षण शिक्षकांनी होकार दिला जर तुमच्या पुस्तकांच्या दुकानाला विक्रीत घट होत असेल आणि परिणामी तुमची इन्व्हेंटरी किंवा तुमच्या शेल्फचे मूल्य यापुढे वसूल करता येणार नाही हे तुम्हाला जाणवले तर तुम्हाला या मालमत्ता बिघडल्या आहेत की नाही याचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे तुम्ही त्यांच्या वहन रकमेची तुलना त्यांच्या वसूल करण्यायोग्य रकमेशी कराल रवीने स्पष्टीकरणासाठी आतुर होऊन हात वर केला मालमत्तेची वसूल करण्यायोग्य रक्कम मी कशी ठरवू शिक्षकाने स्पष्ट केले वसूल करण्यायोग्य रक्कम ही मालमत्तेच्या वाजवी मूल्यापेक्षा जास्त आहे वाजवी मूल्य म्हणजे तुम्ही मालमत्तेची बाजारात विक्री करू शकता अशी किंमत तर वापरात असलेले मूल्य हे मालमत्तेतून अपेक्षित भविष्यातील रोख प्रवाहाच्या वर्तमान मूल्याचा संदर्भ देते तुम्हाला हे मूल्यांकन नियमितपणे करणे आवश्यक आहे विशेषतः जेव्हा असे संकेत मिळतात की एखादी मालमत्ता खराब होऊ शकते रवीने क्षणभर विचार केला माझ्या मालमत्तेपैकी एक खराब झाल्याचे मला आढळल्यास काय होईल जर तुम्ही निश्चित केले की एखादी मालमत्ता खरोखरच बिघडलेली आहे तर शिक्षक पुढे म्हणाले तुम्ही तुमच्या आर्थिक स्टेटमेंटमध्ये अशक्तपणाचे नुकसान ओळखले पाहिजे हा तोटा वाहन रक्कम आणि वसूल करण्यायोग्य रक्कम यांच्यातील फरक म्हणून मोजला जातो असे केल्याने तुम्ही खात्री करता की तुमची आर्थिक विवरणे तुमच्या पुस्तकांच्या दुकानाच्या आर्थिक स्थितीचे खरे आणि न्यायदृश्य प्रतिबिंबित करतात रवीने पुन्हा हात वर केला त्याच्या चेह्यावर उत्सुकता स्पष्ट दिसत होती पलटांचे काय जर मालमत्तेचे मूल्य भविष्यात वाढले तर मी नुकसान भरून काढू शकतो का रवीच्या प्रश्नावर प्रसन्न होऊन शिक्षक हसले होय इन द ॲस छत्तीस अशक्तपणाची कारणे यापुढे अस्तित्वात नसल्यास अशक्तपणाचे नुकसान परत करण्याची परवानगी देते जर तुमच्या पुस्तकांच्या दुकानाची विक्री सुधारली आणि मालमत्तेची पुनर्प्राप्त करण्यायोग्य रक्कम वाढली तर तुम्ही हानी तोटा परत करू शकता की ते वहन रकमेपेक्षा जास्त नसेल जे नुकसान ओळखले गेले नसते हे सुनिश्चित करते की तुमची आर्थिक विवरणे अचूक राहतील आणि तुमच्या मालमत्तेचे खरे मूल्य प्रतिबिंबित करतात रवीने याचा बारकाईने विचार केला तर दुर्बलतेचे मूल्यांकन करणे ही एक सत्र प्रक्रिया आहे आणि मला माझ्या मालमत्तेच्या मूल्यांबद्दल जागरूक राहण्याची गरज आहे का नक्कीच रवी शिक्षकाने होकार दिला नियमित मूल्यमापन तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते आणि तुमचे आर्थिक विवरण तुमच्या पुस्तकांच्या दुकानाच्या आरोग्याचे खरे प्रतिनिधित्व करतात याची खात्री करतात इंदास छत्तीस व्यवसायांना मालमत्तेच्या मूल्यांचा अचूक अहवाल देऊन पारदर्शकता आणि उत्तरदायित्व राखण्यासाठी प्रोत्साहित करते जसजसा वर्ग संपत आला तसतसे रवीने मालमत्तेच्या कमतरतेबद्दल ज्ञानी वाटून वर्ग सोडला त्याला समजले की त्याच्या मालमत्तेचे नियमितपणे कमजोरीचे मूल्यांकन करणे त्याच्या पुस्तकांच्या दुकानाचे आर्थिक आरोग्य अचूकपणे प्रतिबिंबित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे या नवीन ज्ञानामुळे रवीला त्याच्या मालमत्तेवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे हे सुनिश्चित करून की त्याने माहितीपूर्ण निर्णय घेतले ज्यामुळे दीर्घकाळात त्याच्या व्यवसायाला फायदा होईल कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका कुरकुरीत शर्द ऋतूतील दुपारी वर्गाच्या खिडकीतून हळूवारपणे पाने पडताना रवी आत आला त्याच्या प्रख्यात शिक्षकाकडून आणखी एक धडा शिकण्यासाठी उत्साहाने भरलेला जटिल संकल्पनांना मोहक कथांमध्ये विणण्यासाठी प्रसिद्ध ताजचा विषय इंदा आस सद्दीस होता ज्यामध्ये तरतुदी आकस्मिक दायित्वे आणि आकस्मिक मालमत्ता समाविष्ट आहेत आपला शिक्षक ही संकल्पना कशी जिवंत करेल हे शोधण्यासाठी रवी उत्सुक होता शिक्षक आज जाताच त्यांनी त्यांच्या स्वाक्षरीने हस्तमुखाने विद्यार्थ्यांचे स्वागत केले शुभ दुपार सर्वांना आज आम्ही तरतुदी आणि आकस्मिक परिस्थितींचे आकर्षक जग एक्सप्लोर करू रवी तुमच्या पुस्तकांच्या दुकानाला अलीकडेच काही अनपेक्षित आव्हानांचा सामना करावा लागला आहे याची कल्पना करू याही परिस्थिती आम्हाला इन दॅस तीन सात समजण्यास मदत करेल रवी स्थायिक झाला कनेक्शनबद्दल उत्सुकता होती तुम्हाला तरतुदी आणि आकस्मिकता काय म्हणायचे आहे सर शिक्षकाने सुरुवात केली आर्थिक अहवालात तरतूद ही अशी रक्कम आहे जी तुम्ही भविष्यातील दायित्व किंवा खर्चासाठी तुमच्या खात्यात बाजूला ठेवली आहे जी संभाव्य परंतु वेळेची किंवा रकमेत अनिश्चित आहे उदाहरणार्थ पुरवठादाराशी झालेल्या वादामुळे तुम्हाला काही कायदेशीर खर्चांना सामोरे जावे लागेल असे समजा देयकाची अचूक रक्कम आणि वेळ अद्याप ज्ञात नसली तरीही तुम्ही त्या खर्चाची तरतूद ओळखता रवीने होकार दिला समजायला सुरुवात केली तर तरतूद भविष्यातील खर्चासाठी सुरक्षा जाळीसारखी आहे अगदी रवी शिक्षकांनी पुष्टी केली तरतुदी ओळखून तुम्ही खात्री करता की तुमची आर्थिक विवरणे तुमच्या पुस्तकांच्या दुकानाच्या आर्थिक स्थितीचे अधिक अचूक चित्र प्रतिबिंबित करतात हा सराव तुम्हाला वास्तविक खर्च येण्याची वाट पाहता संभाव्य दायित्वांसाठी तयार करण्यात मदत करतो रवीने कुतूहलाने पुन्हा हात वर केला आकस्मिक दायित्वांचे काय ते तरतुदींपेक्षा वेगळे कसे आहेत रवीच्या कुतूहलाने प्रसन्न होऊन शिक्षक हसले छान प्रश्न आकस्मिक उत्तरदायित्व ही एक संभाव्य दायित्व आहे जी भविष्यातील घटनेच्या परिणामावर आधारित असू शकते उदाहरणार्थ जर तुमच्यावर सध्या एखाद्या ग्राहकाकडून खटला चालवला जात असेल परंतु तुम्ही अद्याप खटला निकाली काढला नसेल किंवा निकाल निश्चित केला नसेल तर तुम्ही तुमच्या आर्थिक विवरणांमध्ये या आकस्मिक दायित्वाचे अस्तित्व उघड कराल तथापि तुम्हाला पेमेंट करावे लागेल अशी शक्यता असल्याशिवाय तुम्ही ती तरतूद म्हणून ओळखणार नाही रवीने क्षणभर विचार केला तर आकस्मिक उत्तरदायित्व वित्तीय विवरणांमध्ये ओळखले जात नाही परंतु ते महत्वपूर्ण असल्यास ते उघड करणे आवश्यक आहे अचूक शिक्षकाने उत्तर दिले हे प्रकटीकरण हे सुनिश्चित करते की तुमच्या बुकस्टोअरच्या भविष्यातील आर्थिक कामगिरीवर परिणाम करू शकणाऱ्या संभाव्य जोखमींबद्दल भागधारक जागरूक आहेत आर्थिक अहवालात पारदर्शकता महत्वाची आहे अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या रवीने पुन्हा एकदा हात वर केला आकस्मिक मालमत्तेचे काय ते आकस्मिक दायित्वांसारखे आहेत का शिक्षकाने होकार दिला होय त्या संबंधित संकल्पना आहेत परंतु त्याऐवजी संभाव्य फायदे प्रतिबिंबित करतात आकस्मिक मालमत्ता ही एक संभाव्य मालमत्ता आहे जी भूतकाळातील घटनेतून उद्भवते आणि केवळ एक किंवा अधिक अनिश्चित भविष्यातील घटनांच्या घटनेद्वारे पुष्टी केली जाते उदाहरणार्थ जर तुमचा माजी विरुद्ध नुकसानीचा दावा असेल आणि तुम्ही जिंकण्याची अपेक्षा करत असाल तर तुम्ही ही आकस्मिक मालमत्ता तुमच्या आर्थिक विवरणांमध्ये उघड कराल तथापि आकस्मिक दायित्वांप्रमाणे ते अक्षरशः निश्चित होईपर्यंत तुम्ही ते ओळखू शकणार नाही रवीने या माहितीचा विचार केला तर तरतुदी आकस्मिक दायित्वे आणि आकस्मिक मालमत्ता या सर्व आर्थिक अहवालातील अनिश्चितता व्यवस्थापित करण्यात मदत करतात अगदी रवी शिक्षक उत्साहाने म्हणाले आज सद्दीसचे अनुसरण करून आपण केवळ नियामक आवश्यकतांचे पालन करत नाही तर आपल्या भागधारकांना संभाव्य भविष्यातील दायित्वे आणि मालमत्तेबद्दल संबंधित माहिती प्रदान करून विश्वास वाढवता पारदर्शकतेची ही पातळी प्रत्येकाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते जसलसा वर्ग संपत आला तसतसे रवीला तरतुदी आकस्मिक दायित्वे आणि आकस्मिक मालमत्तेबद्दल ज्ञान वाटू लागले त्याच्या पुस्तकांच्या दुकानाच्या आर्थिक व्यवस्थापनातील अनिश्चिततेसाठी तयारी करण्याचे महत्त्व त्याला समजले या नवीन ज्ञानामुळे रवीला या संकल्पना प्रभावीपणे लागू करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे याची खात्री करून त्याने स्वतःसाठी आणि त्याच्या भागधारकांसाठी एक स्पष्ट आणि पारदर्शक आर्थिक चित्र राखले आहे कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका सूर्यप्रकाशित दुपारी वर्गाच्या खिडक्यांमधून सूर्यप्रकाश येत असताना रवी उत्सुकतेने आत गेला त्याच्या प्रिय शिक्षकाकडून आणखी एका आकर्षक धड्याची वाट पाहत जटिल विषयांना आकर्षक कथांमध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रसिद्ध दाज विषय इंदास अडतीस होता ज्यामध्ये अमूर्त मालमत्ता समाविष्ट आहे ही गुंतागुंतीची संकल्पना त्याचे शिक्षक कसे समजावून सांगतील याची रवीला उत्सुकता होती शिक्षक प्रवेश करताच त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले शुभ दुपार सर्वांना आज आप अमूर्त मालमत्तेच्या आकर्षक जगाचा शोध घेऊ रवी तुमची पुस्तकांची दुकाने ही केवळ पुस्तके विकण्याचे ठिकाण नसून सर्जनशीलता कल्पना आणि नाविन्य यांचे केंद्र आहे याची कल्पना करू ही परिस्थिती आम्हाला इन दास तीन आठ समजण्यास मदत करेल रवी कुतुहलाने आपल्या जागेवर बसला साहेब अमूर्त मालमत्ता म्हणजे नक्की काय शिक्षकाने सुरुवात केली अमूर्त मालमत्ता ही आर्थिक नसलेली मालमत्ता आहे ज्यामध्ये भौतिक पदार्थ नसतात परंतु आपल्या व्यवसायाला मूल्य प्रदान करतात त्यामध्ये ट्रेडमार्क पेटंट कॉपीराईट आणि गुडविल यासारख्या गोष्टींचा समावेश असू शकतो उदाहरणार्थ कल्पना करा की तुम्ही तुमच्या पुस्तकांच्या दुकानासाठी एक अद्वितीय लोगो तयार केला आहे जो ग्राहकांना आवडतो आणि ओळखतो तो लोगो एक अमूर्त मालमत्ता आहे कारण त्याला स्पर्श करता येत नसला तरीही त्याचे मूल्य आहे रवीने होकार दिला कल्पना समजून घ्यायला सुरुवात केली तर माझ्या व्यवसायासाठी अमूर्त मालमत्ता महत्वाच्या आहेत जरी त्या भौतिक वस्तू नसल्या तरी नक्की शिक्षकाने होकार दिला अमूर्त मालमत्ता तुमच्या पुस्तकांच्या दुकानाच्या स्पर्धात्मक फायद्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात उदाहरणार्थ तुमच्याकडे लोकप्रिय ब्रंड नाव असल्यास किंवा यशस्वी विपणन धोरण विकसित केले असल्यास हे घटक ग्राहकांना आकर्षित करू शकतात आणि कमाई करू शकतात तथापि इन अस अडतीस या मालमत्तेची ओळख मोजमाप आणि खुलासा कसा करायचा हे सांगते अधिक माहितीसाठी उत्सुक असलेल्या रवीने हात वर केला माझ्या आर्थिक स्टेटमेंटमध्ये अमूर्त मालमत्ता कशी ओळखावी शिक्षकाने स्पष्ट केले अमूर्त मालमत्ता ओळखण्यासाठी ती विशिष्ट निकष पूर्ण करणे आवश्यक आहे प्रथम ते ओळखण्यायोग्य असले पाहिजे याचा अर्थ ते आपल्या व्यवसायापासून वेगळे केले जाऊ शकते किंवा कराराच्या अधिकारांमधून उद्भवू शकते दुसरे ते तुमच्या पुस्तकांच्या दुकानाद्वारे नियंत्रित केले जाणे आवश्यक आहे आणि तिसरे ते भविष्यातील आर्थिक लाभ प्रदान केले पाहिजे उदाहरणार्थ तुमची इन्व्हेंटरी व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही नवीन सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन तयार केल्यास आणि ते या निक्षांची पूर्तता करत असल्यास तुम्ही ती अमूर्त मालमत्ता म्हणून ओळखू शकता रवीने क्षणभर विचार केला अमूर्त मालमत्तेचे मूल्य मोजण्याचे काय मी त्यांची योग्यता कशी ठरवू शिक्षकाने प्रतिसाद दिला अमूर्त मालमत्ता दोन प्रकारे मोजली जाऊ शकते खर्च मॉडेल आणि पुनर्मूल्यांकन मॉडेल किंमतीच्या मॉडेल अंतर्गत तुम्ही मालमत्ता कोणत्याही जमा झालेल्या कर्जमाफी आणि अशक्तपणाचे नुकसान कमी किंमतीत ओळखता उदाहरणार्थ आपण नवीन बिडिंग धोरण विकसित करण्यासाठी पैसे खर्च केल्यास तो खर्च अमूर्त मालमत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी आधार बनतो पुनर्मूल्यांकन मॉडेल अंतर्गत त्या मालमत्तेसाठी सक्रिय बाजार अस्तित्वात असल्यास तुम्ही मालमत्तेचे वाजवी मूल्यावर मोजमाप करू शकता परंतु अमूर्त मालमत्तेसाठी हे कमी सामान्य आहे रवीने पुन्हा हात वर केला त्याच्या डोळ्यात उत्सुकता चमकली कर्जमाफीचे काय अमूर्त मालमत्तेचे मूर्त मालमत्तेप्रमाणे परिशोधन केले जाते शिक्षकाने होकार दिला हो ते करतात मर्यादित उपयुक्त जीवनासह अमूर्त मालमत्ता जसे की सॉफ्टवेअर त्यांच्या अपेक्षित उपयुक्त जीवनावर परिमार्जन केले जाते या प्रक्रियेमुळे मालमत्तेची किंमत आर्थिक लाभ मिळणे अपेक्षित आहे त्या कालावधीत पसरते दुसरीकडे अनिश्चित काळासाठी उपयुक्त जीवन असलेल्या अमूर्त मालमत्तेची जसे की सद्भावना परिशोधित केली जात नाही परंतु दरवर्षी दुर्बलतेसाठी चाचणी केली जाते रवीने याचा बारकाईने विचार केला तर अमूर्त मालमत्तेचे व्यवस्थापन हे भौतिक मालमत्तेचे व्यवस्थापन करण्याइतकेच महत्वाचे आहे आणि मला त्यांचे मूल्य आणि कर्जमाफीचा मागोवा ठेवणे आवश्यक आहे अगदी रवी शिक्षकाने उत्तर दिले तुमच्या अमूर्त मालमत्ता ओळखून आणि योग्यरित्या व्यवस्थापित करून तुम्ही केवळ इंडॅस अडतीसचे पालन करत नाही तर तुमच्या पुस्तकांच्या दुकानाची आर्थिक विवरणे अचूकपणे त्याचे खरे मूल्य प्रतिबिंबित करतात याची देखील खात्री करता ही पारदर्शकता गुंतवणूकदारांना आणि भागधारकांना तुमच्या व्यवसायाचे मूल्य त्याच्या मूर्त मालमत्तेपलीकडे समजून घेण्यास मदत करते जसजसा वर्ग बंद झाला तसतसे रवीने अमूर्त मालमत्तेबद्दल ज्ञानी वाटून खोली सोडली त्याला त्याच्या पुस्तकांच्या दुकानात मूल्य जोडण्यात त्यांचे महत्त्व आणि त्यांना अचूकपणे ओळखणे मोजणे आणि उघड करण्याचे महत्त्व समजले या नवीन ज्ञानामुळे रवीला अमूर्त मालमत्तेचा प्रभावीपणे फायदा उठवण्याचे सामर्थ्य वाटले ज्यामुळे त्याचे पुस्तकांचे दुकान स्पर्धात्मक बाजारपेठेत भरभराट होऊ शकेल कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका उजा आणि झुळझुळत्या दुपारी सूर्याने वर्गाच्या खिडक्यांमधून खेळकर सावल्या टाकल्या रवी अपेक्षेने आत आला त्याच्या शिक्षकाने जटिल संकल्पनांचे रूपांतर आकर्षक कथांमध्ये करण्याचा मार्ग त्याला आवडला आजचा धडा इंडास चाळीसवर केंद्रित आहे जो गुंतवणूक मालमत्तेशी संबंधित आहे रवी या विषयावर आपले शिक्षक कसे प्रकाश टाकतील याची उत्सुकता होती शिक्षक वर्गासमोर त्यांची जागा घेत असताना त्यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण हस्तमुखाने विद्यार्थ्यांचे स्वागत केले शुभ दुपार सर्वांना आज आम्ही गुंतवणुकीच्या गुणधर्मांचे मनोरंजक जग, जग एक्सप्लोर करू कल्पना करूया रवी तुमचा व्यवसाय पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या पुस्तकांच्या दुकानासाठी काही मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे ही परिस्थिती आम्हाला इंडॅस चार शून्य समजण्यास मदत करेल रवी आत शिरला कुतूहलाने गुंतवणुकीची मालमत्ता म्हणजे काय सर शिक्षकाने सुरुवात केली गुंतवणूक मालमत्तेची व्याख्या वस्तू किंवा सेवांच्या उत्पादनात किंवा पुरवठ्यासाठी किंवा प्रशासकीय हेतूंसाठी करता भाडे मिळवण्यासाठी किंवा भांडवली वाढीसाठी किंवा दोन्हीसाठी ठेवलेल्या मालमत्ता म्हणून केली जाते सोप्या भाषेत सांगायचे तर जर तुम्ही एखादी इमारत भाड्याने देण्यासाठी विकत घेतली असेल किंवा कालांतराने तिचे मूल्य वाढावे म्हणून ठेवली असेल ची तर ती मालमत्ता गुंतवणुकीची मालमत्ता मानली जाते रवीचे डोळे समजुतीने चमकले तर जर मी जागा विकत घेतली आणि ती दुसऱ्या पुस्तकांच्या दुकानात भाड्याने दिली तर ती गुंतवणूक मालमत्ता म्हणून गणली जाई अगदी रवी शिक्षकांनी पुष्टी केली गुंतवणुकीच्या गुणधर्मांमध्ये जमीन किंवा इमारतींचा समावेश असू शकतो आणि ते सामान्यत तुमच्या व्यवसाय ऑपरेशन्समध्ये थेट वापरल्या जाणाऱ्या मालमत्तेपासून वेगळे केले जातात उदाहरणार्थ तुम्ही तुमचे पुस्तकांचे दुकान जेथे चालवता ती जागा ही गुंतवणूक मालमत्ता नाही कारण ती तुमच्या व्यावसायिक क्रियाकलापांसाठी वापरली जाते रवीने हात वर केला उत्सुकता फुगली माझ्या आर्थिक स्टेटमेंटमध्ये गुंतवणुकीच्या मालमत्तेचा हिशेब कसा करावा शिक्षकाने उत्तर दिले आज चाळीस अंतर्गत तुम्ही गुंतवणूक गुणधर्मांच्या लेखाजोखासाठी दोन मॉडेल्समधून निवडू शकता किंमत मॉडेल आणि वाजवी मूल्य मॉडेल तुम्ही खर्चाचे मॉडेल स्वीकारल्यास तुम्ही गुंतवणुकीच्या मालमत्तेचे मोजमाप किंमतीवर कराल कमी जमा होणारे घसारा आणि कोणत्याही अशक्त नुकसानाचे मोजमाप कराल याउलट जर तुम्ही वाजवी मूल्य मॉडेलची निवड केली तर तुम्ही गुंतवणुकीच्या मालमत्तेचे मापन त्याच्या वाजवी मूल्यावर कराल नफा किंवा तोटा यातील बदलांचं यावर रवीने क्षणभर विचार केला वाजवी मूल्य मॉडेल वापरण्याचे फायदे काय आहेत शिक्षकाने स्पष्ट केले वाजवी मूल्य मॉडेल मालमत्तेच्या मूल्याचे अधिक वर्तमान दृश्य प्रदान करते बाजार परिस्थिती प्रतिबिंबित करते मालमत्ता मुले झपाट्याने बदलत असल्यास हा दृष्टिकोन विशेषतः फायदेशीर ठरू शकतो तथापि यासाठी नियमित पुनर्मूल्यांकन आणि विश्वसनीय मापन प्रक्रिया आवश्यक आहे दुसरीकडे खर्चाचे मॉडेल सोपे आहे आणि कमी वारंवार मूल्यांकन आवश्यक आहे अधिक माहितीसाठी उत्सुक असलेल्या रवीने पुन्हा हात वर केला मला गुंतवणुकीच्या गुणधर्मांबद्दल काही विशिष्ट खुलासे करण्याची आवश्यकता आहे का छान प्रश्न शिक्षक म्हणाले होय चाळीस मध्ये विशिष्ट खुलासे आवश्यक आहेत तुम्ही वापरलेला मापन आधार तुम्ही किंमतीचे मॉडेल वापरत असल्यास गुंतवणुकीच्या मालमत्तेचे वाजवी मूल्य आणि मालमत्तेवरील कोणत्याही निर्बंधांबद्दल तपशील उघड करणे आवश्यक आहे याव्यतिरिक्त मालमत्तेशी संबंधित कोणतेही भाड्याचे उत्पन्न किंवा ऑपरेटिंग खर्च असल्यास ते देखील उघड केले पाहिजेत रवीने क्षणभर विचार केला तर या सर्व माहितीचा मागोवा ठेवणे पारदर्शकता आणि अनुपालनासाठी महत्वपूर्ण आहे नक्कीच रवी शिक्षकाने होकार दिला गुंतवणुकीच्या गुणधर्मांसाठी योग्य रीतीने लेखांकन केल्याने केवळ इंड ॲस चाळीसचे अनुपालन सुनिश्चित होत नाही तर तुमची आर्थिक स्थिती आणि तुमच्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या संभाव्य उत्पन्नाविषयी भागधारकांना मौल्यवान माहिती देखील मिळते जसजसा वर्ग संपत आला तसतसे रवीला गुंतवणुकीच्या गुणधर्मांबद्दलच्या शक्यतांबद्दल उत्साह वाटला त्याला ऑपरेशनल आणि गुंतवणुकीच्या गुणधर्मांमधील फरक तसेच लेखापद्धती आणि प्रक्तिकरणांचे महत्त्व समजले या नवीन ज्ञानामुळे रवीला गुंतवणुकीच्या संधींचा शोध घेण्याचे सामर्थ्य वाटले जे त्याच्या पुस्तकांच्या दुकानाचे आर्थिक भविष्य सुधारू शकेल आणि लेखा मानकांचे पालन सुनिश्चित करेल कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका निर्मळ दुपारी बाहेरून पानांच्या मंद आवाजाने रवीने वर्गात प्रवेश केला आज त्याच्या शिक्षकाने कोणती मनमोहक कथा तयार केली आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होता गुंतागुंतीच्या विषयांचे आकर्षक कथनांमध्ये रूपांतर करण्यासाठी ओळखले जाणारे शिक्षक इंड एस एक्केचाळीस एक्सप्लोर करणार होते जे शेतीशी संबंधित आहे हे कसे उलगडेल हे पाहण्यासाठी रवी क्वचितच वाट पाहू शक होता शिक्षक आज जाताच त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वाक्षरी उबदारपणाने स्वागत केले शुभ दुपार सर्वांना आज आपण शेतीचे आकर्षक जग आणि त्याचा आर्थिक विवरणांमध्ये कसा समावेश केला जातो हे जाणून घेणार आहोत कल्पना करा रवी तुम्ही एक कौटुंबिक शेत सांभाळत आहात जिथे तुम्ही विविध प्रकारची पिके घेत आहात ही परिस्थिती आम्हाला इन डॅस चार एक समजण्यास मदत करेल या कल्पनेने कुतूहलाने रवी आपल्या जागेवर स्थिरावला माझ्या शेतासाठी इन डॅस एक्केचाळीसचा अर्थ काय आहे सर शिक्षकाने सुरुवात केली आज एक्केचाळीस कृषी क्रियाकलापांच्या लेखा उपचारांवर मार्गदर्शन प्रदान करते कृषी क्रियाकलापांमध्ये जैविक मालमत्तेचे व्यवस्थापन समाविष्ट आहे ज्यामध्ये जिवंत वनस्पती आणि प्राणी समाविष्ट आहेत उदाहरणार्थ तुमच्याकडे आंब्याची बाग असल्यास झाडे ही जैविक संपत्ती आहेत आणि उत्पादित आंबे हे कृषी उत्पादन मानले जातात रवीने होकार दिला संकल्पना समजून घ्यायला सुरुवात केली तर आंब्याची झाडे ही एक संपत्ती आहे कारण ते उत्पन्न मिळवू शकतात अगदी रवी शिक्षकाने होकार दिला आज एक्केचाळीस अंतर्गत जैविक मालमत्तेचे मोजमाप त्यांच्या वाजवी मूल्यात विक्रीसाठी कमी खर्चात केले जाणे आवश्यक आहे याचा अर्थ तुम्हाला तुमच्या आंब्याच्या झाडांची किंमत बाजारभावाच्या आधारे आंब्याच्या विक्रीशी संबंधित कोणत्याही खर्चाला वजा करणे आवश्यक आहे हे मोजमाप हे सुनिश्चित करते की तुमची आर्थिक विवरणे तुमच्या कृषी मालमत्तेचे खरे मूल्य दर्शवतात अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या रवीने हातवर केला मी ज्या पिकांची कापणी करतो त्याचे काय मी त्यांचा हिशोब कसा करू शिक्षकांनी उत्तर दिले एकदा तुम्ही पीक कापले की ते शेतीचे उत्पादन बनतात कापणीच्या वेळी तुम्ही त्यांना त्यांच्या वाजवी मूल्यावर मोजले पाहिजे आणि विक्रीसाठी कमी खर्चात ही तुमची इन्व्हेंटरी बनते जी तुम्ही तुमच्या आर्थिक स्टेटमेंटमध्ये ओळखू शकाल उदाहरणार्थ एकदा तुम्ही आंबे निवडले की तुम्ही त्यांची विक्री करेपर्यंत त्यांची किंमत यादी म्हणून नोंदवाल रवीने क्षणभर विचार केला माझ्या जैविक मालमत्तेचे मूल्य कालांतराने बदलल्यास काय होईल मला माझ्या खात्यांमध्ये त्यांचे मूल्य समायोजित करणे आवश्यक आहे का हो रवी शिक्षक उत्साहाने म्हणाले प्रत्येक रिपोर्टिंग तारखेला तुम्हाला तुमच्या जैविक मालमत्तेचे पुन्हा मोजमाप करावे लागेल वाजवी मूल्य बदलल्यास तुम्ही ते बदल नफा किंवा तोटा ओळखता ही प्रक्रिया सुनिश्चित करते की तुमची आर्थिक विवरणे अचूक राहतील आणि तुमच्या शेतीच्या कामगिरीचे प्रतिबिंबित होती असा विचार करून रवीने दुसरा प्रश्न उपस्थित केला माझ्या पिकांवर परिणाम करणाऱ्या रोगांसारख्या आव्हानांना तोंड द्यावे लागले तर याचा माझ्या आर्थिक विवरणांवर कसा परिणाम होईल शिक्षकाने विचारपूर्वक होकार दिला चांगला प्रश्न जर तुमच्या जैविक मालमत्तेला रोगामुळे किंवा प्रतिकूल हवामानामुळे अशक्तपणाचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही त्यांची वहन रक्कम त्यांच्या पुनर्प्राप्त करण्यायोग्य रकमेपेक्षा जास्त आहे की नाही याचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे तसे झाल्यास तुम्हाला तुमच्या आर्थिक स्टेटमेंटमध्ये अशक्तपणाचे नुकसान ओळखावे लागेल हा सराव हे सुनिश्चित करतो की तुमची आर्थिक स्थिती अगदी कठीण काळातही अचूकपणे दर्शविली जाते रवी मोहित झाला म्हणून शेतीचे व्यवस्थापन करण्यामध्ये केवळ पिकांची वाढ होत नाही तर त्यांच्या आर्थिक मूल्याचा मागोवा ठेवणे आणि आव्हानांसाठी तयार असणे देखील समाविष्ट आहे अगदी रवी शिक्षकाने उत्तर दिले आस एक्केचाळीस समजून घेऊन आणि लागू करून आपण आपल्या जैविक मालमत्तेचे आणि कृषी उत्पादनांच्या मूल्याविषयी आपल्याला माहिती देत असल्याची खात्री करून आपण आपल्या शेतीची संसाधने प्रभावीपणे व्यवस्थापित करू शकता हे ज्ञान तुम्हाला तुमच्या शेतीच्या भविष्यासाठी चांगले निर्णय घेण्यास सक्षम करते जसजसा वर्ग संपत आला तसतसे रवीला कृषी खात्याच्या गुंतागुंतीबद्दल प्रेरणा आणि जाणकार वाटू लागला त्याला जैविक मालमत्तेचे मोजमाप करण्याचे महत्त्व आणि त्याच्या आर्थिक स्टेटमेंटमध्ये त्याच्या कौटुंबिक शेतीचे कार्यप्रदर्शन अचूकपणे प्रतिबिंबित होते याची खात्री करण्यासाठी वाजवी मूल्य मूल्यांकनाचे महत्त्व समजले या नवीन समजुतीने रवीला शेतीचे जग स्वीकारण्यास तयार वाटले ते त्याचे पीक आणि त्याचे वित्त दोन्ही प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी साधनांनी सुसज्ज होते कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका उज्ज्वल आणि सूर्यप्रकाशित दुपारी रवीने उत्सुकतेने स्मिथास्य करत वर्गात प्रवेश केला तो त्याच्या प्रख्यात शिक्षकाच्या आणखी एका आकर्षक धड्यात मग्न होण्यासाठी सज्ज झाला आज विषय होता इन दॅस एकशे एक जो भारतीय लेखा मानकांच्या प्रथमच अवलंबवर केंद्रित आहे आपला शिक्षक या गुंतागुंतीच्या विषयाला एका आकर्षक कथेत कसे विणतील हे पाहण्यासाठी रवी थांबू शकला नाही शिक्षक वर्गासमोर स्थिरावताच त्यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत केले शुभ दुपार सर्वांना आज आपण प्रथमच भारतीय लेखा मानके स्वीकारणे म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी प्रवास सुरू करू कल्पना करा रवी तुम्ही तुमच्या सध्याच्या पुस्तकांच्या दुकानाला एका मोठ्या अधिक गतिमान व्यवसायात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता तुम्ही प्रथमच भारतीय लेखा मानके स्वीकारण्यास तयार आहात ही परिस्थिती आम्हाला इन डॅस एक शून्य एक एक्सप्लोर करण्यात मदत करेल रवीची उत्सुकता वाढली होती सर प्रथमच ही मानके स्वीकारण्यात काय अर्थ आहे शिक्षकाने सुरुवात केली आज एकशे एक ही एक फ्रेमवर्क आहे जी तुमच्या पुस्तकांच्या दुकानासारख्या संस्थांना मागील लेखा मानकांपासून भारतीय लेखा मानकांमध्ये कसे संक्रमण करायचे याचे मार्गदर्शन करते हे संक्रमण महत्त्वपूर्ण आहे कारण त्यासाठी नवीन तत्वे आणि ते तुमच्या आर्थिक स्टेटमेंटवर कसा परिणाम करतात याची सर्वसमावेशक माहिती असणे आवश्यक आहे नवीन नियमांसह नवीन साहसाची तयारी म्हणून याचा विचार करा रवीने होकार दिला कल्पनेने उत्सुक तर या मानकांचा अवलंब करण्यासाठी मला कोणती पावले उचलावी लागतील शिक्षकाने स्पष्ट केले प्रथम तुम्हाला तुमची संक्रमणाची तारीख निश्चित करणे आवश्यक आहे ही तारीख आहे जेव्हा तुम्ही इंडआस लागू करणे सुरू करता या तारखेला तुम्ही नवीन मानकांचे पालन करणारी ओपनिंग बॅलन्स शीट तयार कराल हे ताळेबंद तुमच्या आर्थिक स्थितीचा स्नॅपशॉट म्हणून काम करते इंडेएस अंतर्गत तुमची मालमत्ता दायित्वे आणि इक्विटीची मुले प्रतिबिंबित करते रवीने हात वर केला अधिक समजून घेण्यासाठी उत्सुक माझ्या मागील आर्थिक स्टेटमेंटमधील आकडेवारीचे काय मला ते समायोजित करण्याची गरज आहे का उत्तम प्रश्न रवी शिक्षक उत्साहाने म्हणाले होय जुनी लेखा मानके आणि नवीन इंदमधील कोणतेही फरक प्रतिबिंबित करण्यासाठी तुम्हाला तुमची मागील आर्थिक विवरणे समायोजित करावी लागतील ही समायोजन प्रक्रिया समंजस म्हणून ओळखली जाते तुम्ही एक सामंजस्य विधान तयार कराल जे इंडेस अंतर्गत नवीन आकड्यांपेक्षा तुमचे मागील आकडे कसे वेगळे आहेत हे दर्शवेल रवीने खोलवर विचार केला नवीन मानके भिन्न उपचारांना परवानगी देणारे क्षेत्र असल्यास काय काय करायचे हे मी कसे ठरवू शिक्षकांनी समजूतदारपणे होकार दिला आज एकशे एक अंतर्गत काही विशिष्ट सूट आहेत ज्यातून तुम्ही संक्रमण करताना निवडू शकता उदाहरणार्थ तुम्ही मालमत्ता वनस्पती आणि उपकरणे किंवा आर्थिक साधनांसाठी काही सूट लागू करणे निवडू शकता ही लवचिकता तुमची आर्थिक विवरणे तुलनात्मक राहतील याची खात्री करून तुम्हाला संक्रमण प्रक्रिया सुलभ करण्यास अनुमती देते रवीने प्रश्नांनी भरलेला दुसरा हात वर केला या संक्रमणादरम्यान मला जे खुलासे करावे लागतील त्यावर काही विशिष्ट मार्गदर्शन आहे का होय आहेत शिक्षकाने उत्तर दिले आज एकशे एक मध्ये तुम्ही माहिती उघड करणे आवश्यक आहे जी तुमच्या आर्थिक स्टेटमेंटच्या वापरकर्त्यांना हे समजण्यास सक्षम करते की संक्रमणामुळे तुमची आर्थिक स्थिती आणि कार्यक्षमतेवर कसा परिणाम झाला आहे यामध्ये तुमच्या संक्रमणाची तारीख तुम्ही लागू केलेल्या सवलती आणि तुमच्या सुरुवातीच्या ताळेबंदावरील परिणामाचा समावेश आहे जसजसा धडा पुढे चालू राहिला तसतसे रवीला नवीन लेखा मानकांचा अवलंब करण्याच्या जटिलतेबद्दल आणि महत्त्वाबद्दल अधिकाधिक आकर्षण वाटू लागले त्यांच्या लक्षात आले की हे संक्रमण केवळ संख्यांबद्दल नाही तर पारदर्शकता आणि स्टेकहोल्डर्ससह विश्वास सुनिश्चित करण्यासाठी देखील आहे तर प्रथमच इंड एस दत्तक घेणे हे माझ्या व्यवसायाच्या वाढीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे का त्याने विचारले नक्की रवी शिक्षकांनी पुष्टी केली या संक्रमणामध्ये यशस्वीरित्या नेव्हिगेट करून तुम्ही केवळ लेखा मानकांचे पालन करत नाही तर बाजारपेठेमध्ये अधिक विश्वासार्हता आणि यशासाठी तुमच्या पुस्तकांच्या दुकानाची स्थिती देखील ठेवता अचूक आणि विश्वासार्ह आर्थिक माहिती सादर करण्याची तुमची क्षमता तुमचे गुंतवणूकदार ग्राहक आणि इतर भागधारकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करेल जसजसा वर्ग संपत आला तसतसे रवीला इंडएस एकशे एक स्वीकारण्याच्या प्रवासाबद्दल प्रबुद्ध वाटू लागली त्याला संक्रमणामध्ये सामील असलेल्या पाया मागील आर्थिक आकडे जुळवण्याचे महत्त्व आणि स्पष्ट प्रक्तीकरणाची आवश्यकता समजली या नवीन ज्ञानामुळे रवीला सशक्त वाटले आणि त्याच्या व्यवसायाच्या साहसाला सुरुवात करण्यास तयार वाटले विश्वास आहे की तो त्याच्या पुस्तकांच्या दुकानाची भविष्यातील वाढ आणि अखंडता सुनिश्चित करून भारतीय लेखा मानकांमध्ये संक्रमण यशस्वीरित्या व्यवस्थापित करू शकतो कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका चैतन्यपूर्ण दुपारी वर्गाच्या खिडक्यांमधून सूर्यप्रकाशात येत असताना रवी दिवसाच्या धड्याबद्दल उत्सुकतेच्या भावनेने आला त्याच्या मनमोहक कथा सांगण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाणारे त्याचे शिक्षक शेअर आधारित पेमेंटशी संबंधित असलेल्या इंदास एकशे दोनच्या विषयावर अभ्यास करण्यास तयार होते रवीने उत्सुकतेने आपली जागा घेतली आपले शिक्षक ही संकल्पना कशी जिवंत करतात हे पाहण्यास उत्सुक होते शिक्षक वर्गासमोर स्थिरावताच त्यांनी विद्यार्थ्यांचे स्मिथासे करून स्वागत केले शुभ दुपार सर्वांना आज आम्ही शेअर आधारित पेमेंटचे मनोरंजक जग, जग एक्सप्लोर करू कल्पना करा रवी तुम्ही एक नवीन टेक कंपनी सुरू केली आहे आणि तुम्ही प्रतिभावान कर्मचाऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईचा भाग म्हणून तुमच्या व्यवसायातील शेअर्स ऑफर करून त्यांना आकर्षित करू इच्छित आहात ही परिस्थिती आम्हाला इन दॅस एक शून्य दोन समजण्यास मदत करेल रवी कुतूहलाने पुढे झुकला तर सर पेमेंट म्हणून शेअर्स ऑफर करण्यात काय अर्थ आहे शिक्षकाने सुरुवात केली जेव्हा एखादी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मोबदल्याचा भाग म्हणून शेअर्स किंवा शेअर पर्याय प्रदान करते तेव्हा शेअर आधारित पेमेंट होते ही सराव कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधांना कंपनीच्या कामगिरीशी संरेखित करते त्यांना त्यांच्या यशात योगदान देण्यासाठी प्रेरित करते इन अस एकशे दोन अंतर्गत तुम्हाला तुमच्या आर्थिक विवरणांमध्ये शेअर आधारित पेमेंटशी संबंधित खर्च ओळखणे आवश्यक आहे रवीचे डोळे विस्फारले मी माझ्या कर्मचाऱ्यांना देत असलेल्या शेअर्सच्या खर्चाची गणना कशी करू शिक्षकाने स्पष्ट केले खर्चाचे मोजमाप संभागांच्या वाजवी मूल्यावर किंवा अनुदानाच्या तारखेला दिलेल्या शेअर पर्यायांवर केले जाते उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना विशिष्ट किंमतीला शेअर्स खरेदी करण्यासाठी पर्याय देण्याचे ठरविल्यास ते मंजूर केल्याच्या वेळी तुम्हाला त्या पर्यायांच्या वाजवी मूल्याचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे हे मूल्य नंतर वेस्टिंग कालावधीत खर्च केले जाते ज्या कालावधीत कर्मचाऱ्यांनी ते पर्याय मिळविण्यासाठी काम केले पाहिजे स्पष्टतेसाठी उत्सुक असलेल्या रवीने हात वर केला मी पर्याय मंजूर केल्यानंतर शेअरची किंमत लक्षणीय वाढल्यास काय त्यामुळे खर्चात बदल होतो का रवी छान प्रश्न शिक्षकाने उत्तर दिले तुम्ही अनुदान तारखेला मोजलेले वाजवी मूल्य समान राहते भविष्यातील शेअरच्या किंमतीतील बदलांची परवान करता तथापि पर्यायांचा वापर केल्यास कंपनी अतिरिक्त इक्विटी ओळखते आणि ते तिच्या आर्थिक विवरणांमध्ये प्रतिबिंबित करते बाजारभावातील चढउतारांमुळे पर्यायांशी संबंधित प्रारंभिक खर्च बदलणार नाही रवीने या संकल्पनेचा खोलवर विचार केला मला शेअर आधारित पेमेंट्सच्या संदर्भात प्रक्तीकरणासाठी काही विशिष्ट आवश्यकता आहेत का होय खरंच शिक्षकाने उत्तर दिले आज एकशे दोन ने कंपन्यांना शेअर आधारित पेमेंट व्यवस्थेबद्दल तपशीलवार खुलासे प्रदान करणे आवश्यक आहे तुम्ही दिलेल्या पर्यायांची संख्या व्यायामाची किंमत आणि पर्यायांचे वाजवी मूल्य यासारखी माहिती उघड करणे आवश्यक आहे हे खुलासे भागधारकांना कंपनीच्या आर्थिक स्थितीवर आणि कामगिरीवर शेअर आधारित पेमेंटचा प्रभाव समजून घेण्यास मदत करतात रवीची आवड वाढली होती मी शेअर आधारित पेमेंट योजना रद्द करण्याचा किंवा सुधारित करण्याचा निर्णय घेतल्यास काय होईल शिक्षकाने होकार दिला तुम्ही शेअर आधारित पेमेंट व्यवस्था रद्द किंवा सुधारित केल्यास मूळ वेस्टिंग शेड्यूलची परवान करता तुम्हाला उर्वरित खर्च त्वरित ओळखणे आवश्यक आहे तुमच्या आर्थिक विवरणांवर होणारा परिणाम निश्चित करण्यासाठी नवीन व्यवस्थेच्या वाजवी मूल्याचेही मूल्यांकन करणे आवश्यक आहे जसजसा धडा पुढे सरकत गेला तसतसे रवीला आधारित पेमेंट या संकल्पनेचे आकर्षण वाटू लागले त्याच्या लक्षात आले की हा दृष्टिकोन केवळ कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत नाही तर खर्च आणि प्रक्तिकरणाच्या हिशेबात काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे म्हणून शेअर आधारित पेमेंट वापरणे माझ्या कंपनीसाठी फायदेशीर ठरू शकते परंतु त्यात अकाउंटिंगच्या जबाबदाया देखील समाविष्ट आहेत त्याने विचारले अगदी रवी शिक्षकांनी पुष्टी केली शेअर आधारित देयके कंपनीच्या यशासह कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधांचे संरेखन करताना प्रतिभा आकर्षित आणि टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात तथापि आपल्या आर्थिक अहवालात पारदर्शकता आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी लेखा मानकांचे पालन करणे महत्वाचे आहे जसजसा वर्ग संपत आला तसतसे रवीला इंदॅस एकशे दोनच्या गुंतागुंतीबद्दल ज्ञान वाटू लागले शेअर आधारित पेमेंट कसे मोजायचे वाजवी मूल्य मूल्यांकनाचे महत्त्व आणि योग्य प्रतिकरणाची आवश्यकता त्याला समजली या नवीन ज्ञानामुळे रवीला शेअर आधारित पेमेंट्सच्या जगात नैव्हिगेट करण्यासाठी सक्षम आणि तयार वाटले आत्मविश्वासाने की तो लेखा मानकांचे पालन सुनिश्चित करून प्रतिभावान व्यक्तींना त्याच्या टेक कंपनीकडे आकर्षित करू शकतो कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका कुरकुरीत दुपारी सोनेरी सूर्याने वर्गात उबदार चमक दाखवली रवि आत आला आज त्याच्या शिक्षकाने ने मनमोहक धड़ा आहे हे शोधून काढण्यास उत्सुक होता गुंतागुंतीचे विषय आकर्षक बनवने त्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध शिक्षक इंड एस एकशे तीन ची संकल्पना एक्सप्लोर करण्यासाठी तयार होते जी व्यवसाय संयोजनांवर केंद्रित आहे. हे कसे उलगड़ेल क्वचितच वाट पाहू शक होता शिक्षकांनी खोलीत प्रवेश करताच विद्यार्थ्यांचे नेहमीच्या प्रेमाने स्वागत केले शुभ दुपार सर्वांना आज आपण बिझनेस कॉम्बिनेशनच्या जगात डोकावणार आहोत कल्पना करूया रवी तुम्ही यशस्वीरित्या एक छोटी पण लोकप्रिय बेकरी बांधली आहे आणि आता तुम्हाला तुमचा तुम्हा व्यवसाय वाढवण्यासाठी दुसरी बेकरी घ्यायची आहे ही परिस्थिती आम्हाला इन दॅस एक शून्य तीन समजण्यास मदत करेल या कल्पनेने रवी आपल्या जागेवर स्थिरावला सर दुसरा व्यवसाय घेणे म्हणजे काय शिक्षकाने सुरुवात केली हे त्याची मालमत्ता शेअर्स किंवा अगदी विलिनीकरणाद्वारे होऊ शकते इन्डस एकशे तीन अंतर्गत व्यवहार हे व्यवसाय संयोजन आहे की नाही हे निर्धारित करणे आवश्यक आहे आणि जर ते असेल तर तुम्हाला त्याचा योग्य हिशेब देणे आवश्यक आहे रवीने होकार दिला संकल्पना समजून घ्यायला सुरुवात केली तर दुसरी बेकरी घेताना मला कोणती पावले उचलावी लागतील प्रथम शिक्षकाने स्पष्ट केले तुम्हाला प्राप्तकर्ता ओळखणे आवश्यक आहे तुमच्या बाबतीत तुमच्या बेकरीचे मालक म्हणून तुम्ही अधिग्रहणकर्ता असाल पुढे तुम्ही संपादन तारीख निश्चित करणे आवश्यक है ही तारीख आहे जेवा तुम्ही इतर बेकरीवर नियंत्रण मिळवता अधिक माहितीसाठी उत्सुक रवीने हाथ वर केला। दुसया व्यवसायावर नियंत्रण असण्याचा अर्थ का शिक्षकाने उत्तर दिले। नियंत्रण म्हणजे त्याच्या क्रियाकलापांचे फायदे मिळविण्यासाठी अधिकरहित व्यवसायाची आर्थिक आणि ऑपरेटिंग धोरणे नियंत्रित करण्याची शक्ती याचा अर्थ व्यवसाय कसा चालतो याबद्दल निर्णय घेण्याची क्षमता असणे उदाहरणार्थ तुम्ही इतर बेकरीमधील पन्नास टक्क्यांहून अधिक शेअर्स खरेदी केल्यास तुम्ही नियंत्रण मिळवाल आणि त्याच्या दिशेवर प्रभाव टाकू शकता यावर रवीने विचार केला आणि विचारले मी मिळवत असलेल्या बेकरीच्या मालमत्तेचे आणि दायित्वांचे काय मी त्यांचा हिशोब कसा करू उत्तम प्रश्न रवी शिक्षक पुढे म्हणाले तुम्ही दुसरा व्यवसाय घेता तेव्हा तुम्ही अधिग्रहित केलेली ओळखण्यायोग्य मालमत्ता आणि संपादन तारखेला त्यांच्या वाजवी मूल्यांवर गृहित धरलेले दायित्व ओळखले पाहिजे ही प्रक्रिया लेखा खरेदी पद्धत म्हणून ओळखली जाते उदाहरणार्थ इतर बेकरीमध्ये उपकरणे इन्व्हेंटरी आणि लीज करार असल्यास तुम्हाला संपादनाच्या वेळी या मालमत्ता आणि दायित्वांची वाजवी मूल्ये निश्चित करणे आवश्यक आहे रवीची उत्सुकता वाढली मालमत्तेचे वाजवी मूल्य मी बेकरीसाठी भरलेल्या खरेदी किंमतीपेक्षा जास्त असल्यास काय होईल शिक्षकाने स्पष्ट केले की जर मिळवलेल्या निव्वळ मालमत्तेचे वाजवी मूल्य खरेदी किंमतीपेक्षा जास्त असेल तर तुमच्यासाठी नकारात्मक सद्भावना नावाची परिस्थिती असू शकते अशा प्रकरणांमध्ये अचूकतेची खात्री करण्यासाठी तुम्हाला मालमत्तेचे आणि दायित्वांच्या वाजवी मूल्यांचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक आहे तथापि सामान्यत जेव्हा तुम्ही एखादा व्यवसाय घेता तेव्हा खरेदी किंमत संपूर्ण व्यवसायाच्या मूल्यावर आधारित असते कोणत्याही सदिच्छासह हे निव्वळ ओळखण्यायोग्य मालमत्तेच्या वाजवी मूल्यापेक्षा खरेदी किंमतीपेक्षा जास्तीचे प्रतिनिधित्व करते रवीने क्षणभर विचार केला म्हणून बुडविल म्हणजे मी अधिग्रहित बेकरीच्या प्रतिष्ठा आणि ग्राहकांच्या निष्ठेसाठी भरलेल्या प्रीमियमप्रमाणे आहे अगदी रवी शिक्षकाने होकार दिला गुडविल व्यवसाय मिळवण्याचे अमूर्त फायदे प्रतिबिंबित करते जसे की त्याचे ब्रंड मूल्य ग्राहक संबंध आणि आपप्राप्त करण्याची अपेक्षा असलेले समन्वय इन द ॲस एकशे तीन अंतर्गत तुम्हाला दरवर्षी दुर्बलतेसाठी सद्भावना तपासण्याची देखील आवश्यकता असेल ज्याचा अर्थ त्याची वहन रक्कम त्याच्या पुनर्प्राप्त करण्यायोग्य रकमेपेक्षा जास्त आहे की नाही याचे मूल्यांकन करणे जसजसा धडा संपत आला तसतसे रवीला बिझनेस कॉम्बिनेशनच्या संकल्पनेबद्दल प्रबोधन वाटले प्राप्तकर्ता ओळखणे मालमत्ता आणि दायित्वे ओळखणे आणि सद्भावनेचा लेखाजोखा मांडणे याचे महत्त्व त्याला समजले तर दुसरा व्यवसाय मिळवणे म्हणजे केवळ संख्यांबद्दल नाही तर त्यामागील मूल्य समजून घेणे देखील आहे का त्याने विचारले नक्कीच रवी शिक्षकाने उत्तर दिले एक यशस्वी व्यवसाय संयोजनासाठी आर्थिक आणि धोरणात्मक दोन्ही पैलूंचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे इंद अस एकशे तीन चे पालन करून तुम्ही हे सुनिश्चित करू शकता की तुमची आर्थिक विवरणे संपादनाचा परिणाम अचूकपणे प्रतिबिंबित करतात भागधारकांना स्पष्टता प्रदान करतात जसलसा वर्ग संपला रवीने इंडॅस एकशे तीनच्या सर्वसमावेशक समजामुळे सशक्त झाल्याची भावना सोडली त्याला जाणवले की व्यवसायाच्या संयोजनात नेव्हिगेट करणे आर्थिक कौशल्य आणि धोरणात्मक दूरदृष्टी या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे या नवीन ज्ञानामुळे रवीला आपल्या बेकरीचा विस्तार करण्याच्या शक्यता जाणून घेण्यास तयार वाटले व्यवसाय संयोजनातील गुंतागुंत प्रभावीपणे व्यवस्थापित करण्याच्या त्याच्या क्षमतेवर विश्वास होता कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका झुळझुळत्या दुपारी वर्गाच्या बाहेर पाने हळूवारपणे नाचत असताना रवी दिवसाच्या धड्याबद्दल कुतूहलाची ठिंगी घेऊन आत आला त्याच्या आकर्षक कथाकथनासाठी प्रसिद्ध असलेले त्याचे शिक्षक इंदॅस एकशे चारच्या गुंतागुंतीच्या जगात जाण्यासाठी तयार होते जे विमा करारांवर लक्ष केंद्रित करते आपला शिक्षक या गुंतागुंतीच्या विषयावर कसा प्रकाश टाकेल हे पाहण्यासाठी रवी आज स्थिरावला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभिवादन करताच तो हसला आणि म्हणाला शुभ दुपार सर्वांना आज आम्ही विमा कराराच्या आकर्षक क्षेत्राचा शोध घेणार आहोत कल्पना करा रवी तुम्ही नुकतीच एक नवीन विमा एजन्सी उघडली आहे आणि तुम्ही विकत असलेल्या विमा कराराचा हिशेब कसा घ्यावा हे समजून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात ही परिस्थिती आम्हाला इंडास एकशे चारची ची तत्वे समजून घेण्यास मदत करेल रवी आत शिरला कुतूहलाने तर सर विमा करार म्हणजे काय शिक्षकाने सुरुवात केली विमा करार हा विमाकर्ता आणि पॉलिसीधारक यांच्यातील एक करार आहे जेथे विमा कंपनी प्रीमियमच्या बदल्यात पॉलिसीधारकाला विशिष्ट जोखमीसाठी भरपाई देण्याचे वचन देतो इन ॲस एकशे चार अंतर्गत हे करार आर्थिक स्टेटमेंटमध्ये कसे दिले जातात हे ओळखणे महत्वाचे आहे रवीने होकार दिला खोलात जावेसे वाटले या करारांबद्दल मला कोणते महत्वाचे घटक समजून घेणे आवश्यक आहे रवी छान प्रश्न शिक्षकांनी उत्साहाने उत्तर दिले विचार करण्यासारखे अनेक प्रमुख पैलू आहेत प्रथम करार विमा कराराच्या व्याख्येची पूर्तता करतो की नाही हे तुम्ही निश्चित केले पाहिजे यामध्ये करारामध्ये महत्त्वाचा विमा जोखीम पॉलिसीधारकाकडून विमा कंपनीकडे हस्तांतरित केली जाते की नाही याचे मूल्यांकन करणे समाविष्ट आहे तसे झाल्यास तो इंड ॲस एक शून्य चार अंतर्गत विमा करार म्हणून पात्र ठरतो अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या रवीने हात वर केला मला पॉलिसीधारकांकडून मिळणारे प्रीमियम मी कसे मोजू पॉलिसीधारकांकडून तुम्हाला मिळणारे प्रीमियम सुरुवातीला दायित्व म्हणून ओळखले जातात कारण ते कव्हरेज प्रदान करण्याच्या तुमच्या दायित्वाचे प्रतिनिधित्व करतात कालांतराने तुम्ही या प्रीमियम्सना महसूल म्हणून ओळखाल परंतु या प्रक्रियेमध्ये अपेक्षित भविष्यातील दावे आणि त्या करारांशी संबंधित खर्चाचा अंदाज घेणे समाविष्ट आहे शिक्षकाने स्पष्ट केले रवीची उत्सुकता वाढली दाव्यांचे काय मी त्यांचा हिशोब कसा करू दावे हा विमा कराराचा एक महत्त्वाचा पैलू आहे शिक्षक पुढे म्हणाले पॉलिसीधारकांना देय देण्याच्या अपेक्षित दाव्यांचा तुम्ही अंदाज लावला पाहिजे ही अंदाज प्रक्रिया महत्वपूर्ण आहे कारण ती तुमच्या आर्थिक विवरणांवर परिणाम करते तुम्ही केलेल्या दाव्यांची जबाबदारी ओळखाल परंतु अद्याप भरलेले नाही ज्याला दावे दायित्व म्हणून ओळखले जाते सध्याच्या परिस्थितीचे प्रतिबिंबित करण्यासाठी या अंदाजांचे नियमितपणे पुनरावलोकन करणे आणि समायोजित करणे आवश्यक आहे रवीने विचारण्याआधी क्षणभर विचार केला कलेक्शन केलेले प्रीमियम दाव्यांपेक्षा जास्त झाले तर काय होई मी त्याचा हिशोब कसा करू उत्तम प्रश्न रवी शिक्षकाने उत्तर दिले अशा प्रकरणांमध्ये गोळा केलेले प्रीमियम आणि भरलेले दावे यांच्यातील फरक तुमच्या नफ्यात योगदान देतो तथापि आपण भविष्यातील दावे आणि खर्चाच्या संभाव्यतेचा देखील विचार केला पाहिजे म्हणूनच आपल्या अनिश्चितता कव्हर करण्यासाठी राखीव ठेवू शकता हे राखीव विमाकर्त्याच्या भविष्यातील जबाबदाया पूर्ण करण्याची क्षमता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहेत रवीने लक्षपूर्वक ऐकले पूर्ण चित्र समजून घ्यायचे होते या विमा करारांबाबत मला काही विशिष्ट खुलासे करण्याची आवश्यकता आहे का हो ख्रंच आहे शिक्षकाने होकार दिला आज एकशे चार मध्ये तुम्ही तुमच्या विमा करारांबद्दल सर्वसमावेशक माहिती उघड करणे आवश्यक आहे ज्यात जोखमीचे स्वरूप आणि व्याप्ती दाव्यांच्या अंदाजासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती आणि महसूल ओळखण्यासाठी आधार यांचा समावेश आहे हे खुलासे भागधारकांना तुमच्या विमा एजन्सीची आर्थिक स्थिती आणि कामगिरी समजून घेण्यास मदत करतात जसजसा वर्ग वाढत गेला तसतसे रवीला विमा कराराच्या गुंतागुंतीबद्दल अधिकाधिक आकर्षण वाटू लागले त्यांना जाणवले की विम्याचे जग केवळ पॉलिसी विकण्यापुरते नाही तर जोखीम व्यवस्थापित करणे आणि पारदर्शकता सुनिश्चित करणे हे देखील आहे तर माझी एजन्सी यशस्वीपणे चालवण्यासाठी विमा करार समजून घेणे महत्वाचे आहे का त्याने विचारले नक्कीच रवी शिक्षकांनी पुष्टी केली आज एकशे चार चे पालन करून तुम्ही खात्री करू शकता की तुमची आर्थिक विवरणे तुमच्या विमा एजन्सीच्या कामगिरीचे अचूक प्रतिबिंबित करतात यामुळे पॉलिसीधारक आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल जो तुमच्या एजन्सीच्या यशासाठी महत्त्वाचा आहे जसजसा धडा संपत आला तसतसे रवीने इंदास एकशे चार ची सखोल माहिती घेऊन सशक्त झाल्याची भावना सोडली त्याने विमा करार प्रीमियम आणि दावे यांचा अंदाज कसा लावायचा आणि प्रक्तिकरण आवश्यकतांचे पालन सुनिश्चित केले या नवीन ज्ञानाने रवीला विम्याच्या रोमांचक जगात नेव्हिगेट करण्यास तयार वाटले त्याच्या नवीन एजन्सीच्या गुंतागुंतीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्याच्या त्याच्या क्षमतेवर विश्वास आहे कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका सूर्यप्रकाशित दुपारी पक्षी बाहेर आनंदाने किलबिलाट करत असताना रवी त्याच्या वर्गात शिरला त्याच्या शिक्षकाने आजच्या धड्यासाठी काय तयार केले आहे हे शोधण्यासाठी उत्सुक त्याच्या मनमोहक कथाकथनासाठी प्रसिद्ध असलेले शिक्षक इंडॅस एकशे पाच ची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी तयार होते जी विक्रीसाठी ठेवलेल्या नॉनकरंट मालमत्ता आणि बंद केलेल्या ऑपरेशन्सशी संबंधित आहे हा गुंतागुंतीचा विषय कथेतून कसा उलगडेल हे पाहण्यासाठी रवीने आपली जागा घेतली शिक्षकांनी सुरुवात करताच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत केले शुभ दुपार सर्वांना आज आम्ही आर्थिक अहवालाच्या महत्वाच्या पैलूचा शोध घेऊ इनडॅस एकशे पाच कल्पना करूया रवी तुम्ही यशस्वी उत्पादन व्यवसायाचे मालक आहात तथापि तुम्ही तुमचा एक विभाग विकण्याचा निर्णय घेतला आहे जो विशेष उपकरणे तयार करतो ही परिस्थिती आम्हाला विक्रीसाठी ठेवलेल्या चालू नसलेल्या मालमत्तेमागील तत्वे समजून घेण्यास आणि बंद केलेल्या ऑपरेशन्समध्ये मदत करेल रवी आज झुकला परिस्थिती पाहून उत्सुक झाला सर चालू नसलेली मालमत्ता विक्रीसाठी ठेवण्याचा अर्थ काय शिक्षकाने स्पष्ट केले चालू नसलेली मालमत्ता ही सामान्यत दीर्घकालीन मालमत्ता असते जी एखाद्या व्यवसायाने इमारती आणि यंत्रसामग्री सारख्या एका वर्षापेक्षा जास्त काळ ठेवायची असते तथापि जेव्हा एखादी कंपनी या मालमत्तेची विक्री करण्याचा निर्णय घेते तेव्हा ते इंडॅस एकशे पाच अंतर्गत विक्रीसाठी ठेवलेले म्हणून वर्गीकृत केले जाते अशा प्रकारे वर्गीकृत केलेल्या मालमत्तेसाठी ती तिच्या सध्याच्या स्थितीत त्वरित विक्रीसाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे आणि अत्यंत संभाव्य असणे आवश्यक आहे की विक्री एका वर्षात होईल रवीने होकार दिला समजू लागला तर जर मला विभाग विकायचा असेल तर मला कोणती पावले उचलावी लागतील प्रथम तुम्हाला त्या विभागाशी संबंधित मालमत्तेच्या वहन रकमेचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे शिक्षक म्हणाले जर वाहून नेण्याची रक्कम वाजवी मूल्यापेक्षा जास्त असेल तर विक्रीसाठी कमी खर्च असेल तर तुम्हाला एक अशक्त नुकसान ओळखावे लागेल याचा अर्थ तुम्हाला तुमच्या ताळेबंदात मालमत्तेचे मूल्य खाली समायोजित करावे लागेल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या रवीने हात वर केला विक्री प्रक्रियेदरम्यान या विभागाशी संबंधित नफा आणि तोट्याचे काय होते शिक्षकाने उत्तर दिले बंद केलेल्या ऑपरेशनमधून होणारा नफा किंवा तोटा तुमच्या उत्पन्न विवरणात स्वतंत्रपणे सादर केला पाहिजे ही पारदर्शकता अत्यावश्यक आहे कारण ती भागधारकांना बंद केलेल्या विभागणीच्या प्रभावाशिवाय तुमच्या उर्वरित ऑपरेशन्सची चालू कामगिरी पाहण्याची परवानगी देते उदाहरणार्थ जर तुमचा विशेष उपकरण विभाग तोटा निर्माण करत असेल तर तुम्ही तुमच्या मुख्य व्यवसायाचे आर्थिक आरोग्य दर्शविण्यासाठी ते नुकसान स्वतंत्रपणे उघड कराल रवीने विचारण्यापूर्वी क्षणभर विचार केला विक्रीला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला तर मी मालमत्तेचा अहवाल कसा देतो ते बदलते का चांगला प्रश्न शिक्षकांनी उत्तर दिले विक्रीसाठी ठेवलेल्या साठीचे निकष यापुढे पूर्ण होत नसल्यास तुम्हाला त्या मालमत्तेचे पुन्हा चालू नसलेल्या मालमत्तेमध्ये वर्गीकरण करावे लागेल आणि त्यांना त्यांच्या वहन रकमेच्या किंवा वाजवी मूल्याच्या कमी प्रमाणात मोजावे लागेल हे पुनर्वर्गीकरण तुमच्या ऑपरेशन्सचे चालू स्वरूप प्रतिबिंबित करते आणि अचूक रिपोर्टिंग सुनिश्चित करते रवीने लक्षपूर्वक ऐकले संपूर्ण प्रक्रिया समजून घ्यायची इच्छा होती मी विभाग विकण्याचा निर्णय घेतल्यावर मला काही विशिष्ट खुलासे करणे आवश्यक आहे का होय खरंच शिक्षकांनी पुष्टी केली आज एकशे पाच ला विक्रीसाठी ठेवलेल्या चालू नसलेल्या मालमत्तेबद्दल आणि बंद केलेल्या ऑपरेशन्सबद्दल तपशीलवार खुलासे आवश्यक आहेत तुम्ही बंद केलेल्या ऑपरेशन्सचे स्वरूप विक्रीची कारणे आणि अपेक्षित आर्थिक परिणाम याबद्दल माहिती प्रदान करणे आवश्यक आहे हे, हे तुमच्या आर्थिक स्टेटमेंटच्या वापरकर्त्यांना तुमच्या निर्णयांचे परिणाम समजण्यास मदत करते जसजसा धडा पुढे सरकत गेला तसतसे रवीला विक्रीसाठी ठेवलेल्या चालू नसलेल्या मालमत्तेच्या आणि बंद केलेल्या ऑपरेशन्सच्या संकल्पनेबद्दल अधिकाधिक आकर्षण वाटू लागले त्याच्या व्यवसायाच्या आर्थिक आरोग्यामध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी आर्थिक अहवालाचे हे पैलू महत्त्वपूर्ण आहेत हे त्याच्या लक्षात आले तर या मालमत्तेचा अहवाल कसा द्यायचा हे समजून घेणे माझ्या उत्पादन व्यवसायासाठी महत्त्वाचे आहे का त्याने विचारले नक्कीच रवी शिक्षकाने होकार दिला इन इन्नएस एकशे पाच चे पालन करून तुम्ही खात्री करू शकता की तुमची आर्थिक विवरणे विक्रीचा प्रभाव अचूकपणे दर्शवतात गुंतवणूकदारांना आणि भागधारकांना तुमच्या व्यवसायाच्या चालू ऑपरेशन्सबद्दल स्पष्टता प्रदान करतात जसजसा वर्ग संपत आला तसतसे रवीला इंडॅस एकशे पाच बद्दल ज्ञान वाटू लागले विक्रीसाठी ठेवलेल्या चालू नसलेल्या मालमत्तेचे वर्गीकरण कसे करायचे अशक्त नुकसान ओळखायचे आणि बंद केलेल्या ऑपरेशन्सची स्वतंत्रपणे तक्रार कशी करायची हे त्याने समजून घेतले या नवीन ज्ञानाने रवीला त्याच्या उत्पादन व्यवसायातील विभाग विकण्याच्या गुंतागुंतीकडे नेव्हिगेट करण्यास तयार वाटले रिपोर्टिंग आवश्यकता प्रभावीपणे व्यवस्थापित करण्याच्या त्याच्या क्षमतेवर विश्वास आहे कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका दोलायमान दुपारी वर्गाच्या खिडक्यांमधून सूर्याने उबदार चमक दाखवली रवी आत गेला आणखी एका ज्ञानवर्धक धड्यासाठी उत्सुक कथा सांगण्याच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध असलेले त्यांचे शिक्षक एक आकर्षक विषय एक्सप्लोर करण्यासाठी तयार होते इन द ॲस एकशे सहा जे खनिज संसाधनांच्या शोध आणि मूल्यमापनावर लक्ष केंद्रित करते रवी आपल्या आसनावर बसला त्याचे शिक्षक या गुंतागुंतीच्या संकल्पनेला एका आकर्षक कथेत कसे विणतील हे पाहण्यास उत्सुक होते शिक्षकांनी हस्तहस्त वर्गाचे स्वागत करताच शुभ दुपार सर्वांना आज आपण खनिज संसाधनांच्या जगात एक साहस सुरू करू कल्पना करा रवी तुम्ही मौल्यवान खनिजे शोधणाऱ्या एका खाण कंपनीचे व्यवस्थापक आहात तुमचा प्रवास आम्हाला इंदास एकशे सहाची तत्वे समजून घेण्यास मदत करेल रवीचे डोळे कुतूहलाने चमकले साहेब खनिज संपत्ती शोधण्यात काय अर्थ आहे शिक्षकाने उत्तर दिले अन्वेषणामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली मौल्यवान खनिजे शोधणे समाविष्ट आहे या प्रक्रियेसाठी खनिज ठेवींची व्यवहार्यता निश्चित करण्यासाठी संशोधन सर्वेक्षण आणि ड्रिलिंगमध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणूक आवश्यक आहे इंद ॲस एकशे सहा अंतर्गत तुम्ही तुमच्या मालमत्तेचा हिशेब कसा करता यासाठी या, या एक्सप्लोरेशन टप्प्यात येणारे खर्च महत्त्वाचे आहेत रवी पुढे झुकला अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक तर मी या अन्वेषण खर्चाचा हिशेब कसा करू छान प्रश्न शिक्षकांनी उत्साहाने उत्तर दिले आस एकशे सहानुसार नुसार काही अटींची पूर्तता झाल्यास तुम्ही या अन्वेषण खर्चाचे भांडवल करणे निवडू शकता विशेषत जर तुम्ही असे दाखवू शकता की तुम्हाला आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य खनिज संसाधने सापडतील अशी शक्यता आहे तर तुम्ही ते शोध खर्च तुमच्या ताळेबंदात मालमत्ता म्हणून हाताळू शकता याला खर्चाचे भांडवल म्हणून ओळखले जाते रवीला उत्सुकता होती पण दुसरा प्रश्न होता अन्वेषणातून कोणतीही खनिज संपत्ती मिळाल्यास काय होई अन्वेषणामुळे व्यवहार्य संसाधने मिळत नाहीत अशी परिस्थिती लक्षणीय आहे शिक्षकाने स्पष्ट केले अशा प्रकरणांमध्ये तुम्हाला तुमच्या नफा आणि तोटा विवरणपत्रात खर्च म्हणून भांडवली खर्च लिहून काढावे लागतील हे वास्तव प्रतिबिंबित करते की गुंतवणुकीमुळे फायदेशीर संसाधने मिळत नाहीत तुमच्या अन्वेषण प्रकल्पांच्या व्यवहार्यतेचे नियमितपणे मूल्यांकन करणे महत्त्वाचे आहे रवीने या प्रक्रियेचा खोलवर विचार केला मला काही आशादायक संसाधने आढळल्यास काय मी हिशेबात कसे पुढे जाऊ एकदा तुम्ही आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असलेल्या खनिज संसाधनाची ओळख पटवल्यानंतर तुम्ही अन्वेषणाकडून मूल्यांकनाकडे जाता शिक्षकाने स्पष्ट केले यामध्ये अधिक तपशीलवार मूल्यांकन आणि विकास खर्चाचा समावेश आहे ज्याचे भांडवल देखील केले जाऊ शकते संसाधन फायदेशीरपणे काढले जाऊ शकते की नाही हे आपण निर्धारित करणे आवश्यक आहे आणि हो या मूल्यांकनामुळे मूर्त मालमत्तेची ओळख होऊ शकते रवीच्या मनात उत्सुकता निर्माण झाली या अन्वेषण आणि मूल्यमापन खर्चाबाबत मी काही महत्वाचे खुलासे केले पाहिजेत का होय अगदी शिक्षकांनी होकार दिला आज एकशे सहा आज्ञा देते की आपण आपल्या अन्वेषण आणि मूल्यमापन क्रियाकलापांबद्दल महत्वपूर्ण माहिती उघड करा यामध्ये संसाधनांचे स्वरूप त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती आणि या मालमत्तेच्या मूल्यांकनावर परिणाम करणाऱ्या कोणत्याही अनिश्चितता यांचा समावेश आहे तुमच्या खाणकामातील जोखीम आणि संधी समजून घेण्यासाठी भागधारकांसाठी पारदर्शकता अत्यावश्यक आहे जसजसा धडा पुढे चालू राहिला रवी इंडएएस एकशे सहाच्या गुंतागुंतीने अधिकाधिक मोहित झाला खाण कंपनीच्या यशासाठी अन्वेषण आणि मूल्यमापन क्रियाकलापांसाठी लेखा व्यवस्थापन करणे आवश्यक आहे हे त्याला समजले म्हणून माझ्या खाण व्यवसायासाठी या खर्चाचे भांडवल आणि मूल्यमापन कसे करावे हे समजून घेणे महत्वाचे आहे का त्याने वाढत्या आत्मविश्वासाने विचारले अगदी रवी शिक्षकांनी पुष्टी केली इन इन्दस एकशे सहाचे पालन करून तुम्ही खात्री करू शकता की तुमची आर्थिक विवरणे तुमच्या खनिज संसाधनांची क्षमता अचूकपणे प्रतिबिंबित करतात गुंतवणूकदारांना आणि भागधारकांना तुमच्या कंपनीच्या भविष्याबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतात जसजसा वर्ग संपत आला तसतसे रवीला इंदास एकशे सहाची सखोल माहिती मिळाल्याने सशक्त झाल्याची भावना निर्माण झाली त्याने शोध खर्चाचा हिशेब कसा घ्यावा मूल्यमापनाचे व्यवस्थापन कसे करावे आणि खनिज संसाधनांबद्दल आवश्यक खुलासे कसे द्यावे हे समजले या नवीन ज्ञानामुळे रवीला खाण उद्योगातील गुंतागुंतीकडे नेव्हिगेट करण्यास तयार वाटले खनिज उत्खननातील त्याच्या भविष्यातील प्रयत्नांच्या आर्थिक पैलूंचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्याच्या त्याच्या क्षमतेवर विश्वास होता कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका उज्ज्वल आणि गजबजलेल्या दुपारी रवीने त्याच्या वर्गात प्रवेश केला तो दिवसाच्या धड्यासाठी उत्सुक होता जटिल विषयांचे मनमोहक कथांमध्ये रूपांतर करण्यासाठी ओळखले जाणारे त्यांचे शिक्षक एक नवीन संकल्पना मांडण्यासाठी तयार होते इन डॅस एकशे सात जी आर्थिक साधनांशी संबंधित प्रक्तिकरणांवर लक्ष केंद्रित करते कथाकथनातून हा अत्यावश्यक विषय कसा उलगडेल हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेने रवी आपल्या जागेवर स्थिरावला शिक्षकांनी सुरुवात करताच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रेमाने विद्यार्थ्यांचे स्वागत केले शुभ दुपार सर्वांना आज आम्ही आर्थिक साधनांच्या आकर्षक जगात आणि प्रक्तिकरणाचे महत्त्व जाणून घेऊ कल्पना करूया की रवी हा एका वाढत्या कंपनीचा मुख्य आर्थिक अधिकारी आहे जो स्टॉक बॉन्ड्स आणि डेरिव्हेटिव्हज यांसारख्या विविध आर्थिक साधनांमध्ये व्यवहार करतो ही परिस्थिती आम्हाला इन दॅस एक शून्य साथ समजण्यास मदत करेल कथा ऐकून रवी उत्सुक झाला सर आर्थिक साधने म्हणजे नेमके काय शिक्षकाने स्पष्ट केले आर्थिक साधने हे असे करार आहेत जे एका घटकासाठी आर्थिक मालमत्ता आणि दुसऱ्यासाठी आर्थिक दायित्वे किंवा इक्विटी साधने तयार करतात त्यामध्ये रोख स्टॉक आणि बॉन्ड्स यांसारख्या मालमत्तेची विस्तृत श्रेणी तसेच कर्ज आणि डेरिव्हेटिव्ह यांसारख्या जबाबदाऱ्यांचा समावेश होतो प्रभावी आर्थिक व्यवस्थापनासाठी ही साधने समजून घेणे महत्वाचे आहे रवीने होकार देत माहिती आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर मी या साधनांशी संबंधित प्रक्तिकरण कसे व्यवस्थापित करू उत्तम प्रश्न रवी शिक्षकाने उत्साहाने उत्तर दिले एकशे सात ला आवश्यक आहे की पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित जोखीम समजून घेण्यासाठी आर्थिक स्टेटमेंट वापरकर्त्यांना मदत करण्यासाठी संस्थांनी त्यांच्या आर्थिक साधनांबद्दल तपशीलवार खुलासे प्रदान केले पाहिजेत मुख्य आर्थिक अधिकारी या नात्याने तुम्ही या साधनांचे स्वरूप व्याप्ती आणि जोखीम याबद्दल माहिती प्रदान करणे आवश्यक आहे रवी पुढे झुकला अधिक जाणून घेण्यास उत्सुक मी कोणत्या विशिष्ट प्रक्तिकरणांचा समावेश करावा शिक्षक पुढे म्हणाले तुम्ही तुमच्या आर्थिक साधनांचे वाजवी मूल्य उघड केले पाहिजे जे, जे त्यांच्या बाजार मूल्याचा विशिष्ट वेळी स्नॅपशॉट प्रदान करते याव्यतिरिक्त वापरलेल्या पद्धती आणि केलेल्या कोणत्याही गृहितकांसह तुम्ही योग्य मूल्य कसे मोजता याचे वर्णन करणे आवश्यक आहे हे हितधारकांना कळविण्यात आलेली मुले कशी प्राप्त झाली हे समजण्यास मदत करते रवीची उत्सुकता आणखीनच वाढली धोक्यांचे काय मी त्यांची तक्रार कशी करू उत्तम निरीक्षण शिक्षकाने उत्तर दिले तुम्ही क्रेडिट जोखीम तरलता जोखीम आणि बाजार जोखीम यासह आर्थिक साधनांशी संबंधित जोखीम उघड करणे आवश्यक आहे प्रत्येक प्रकारच्या जोखमीसाठी ही जोखीम कशी व्यवस्थापित केली जाते आणि तुमच्या आर्थिक स्टेटमेंटवर होणारा संभाव्य परिणाम तुम्ही स्पष्ट केला पाहिजे ही पारदर्शकता गुंतवणूकदार आणि कर्जदारांना तुमच्या कंपनीच्या आर्थिक आरोग्याचे प्रभावीपणे मूल्यांकन करू देते शिक्षक बोलत असताना रवीला मोठे चित्र दिसू लागले काही विशिष्ट घटना किंवा बदला आहेत ज्यांची मला तक्रार करायची आहे खरंच शिक्षकाने होकार दिला आज एकशे सातला एका अहवाल कालावधीपासून दुसऱ्या कालावधीपर्यंत आर्थिक साधनांच्या मूल्यमापनातील कोणत्याही महत्त्वपूर्ण बदलांबद्दल प्रक्तीकरण आवश्यक आहे जर बाजारात मोठे बदल झाले असतील किंवा लक्षणीय जोखीम उद्भवली असतील तर तुम्ही त्यांचा अहवाल द्यावा कारण ते भागधारकांच्या निर्णयांवर परिणाम करू शकतात रवीने या माहितीचा विचार केला तर गुंतवणूकदार आणि भागधारकांसोबत विश्वास निर्माण करण्यासाठी अचूक आणि पारदर्शक खुलासे राखणे महत्वाचे आहे नक्की रवी शिक्षकांनी पुष्टी केली आज एकशे सातनुसार सर्वसमावेशक खुलासे प्रदान करून आप भागधारकांना आपल्या कंपनीच्या आर्थिक स्थितीच्या स्पष्ट आकलनावर आधारित माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करता ही पारदर्शकता केवळ विश्वासार्हता वाढवत नाही तर गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्याशी संबंध मजबूत करते जसजसा धडा संपत आला तसतसे रवीने इंड एस एकशे सातच्या जटिलतेबद्दल नवीन कौतुक करून वर्ग सोडला पारदर्शकता आणि जोखीम व्यवस्थापनावर जोर देऊन आर्थिक साधनांशी संबंधित प्रक्तिकरण कसे व्यवस्थापित करावे हे त्याला समजले या ज्ञानामुळे रवीला त्याच्या भावी कंपनीच्या आर्थिक परिदृश्यात नेव्हिगेट करण्यासाठी सक्षम वाटले परिश्रमपूर्वक अहवालाद्वारे भागधारकांमध्ये विश्वास आणि समज वाढवण्याच्या त्याच्या क्षमतेवर विश्वास आहे कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका दोलायमान दुपारी रवी त्याच्या वर्गात गेला त्याच्या कथाकथन कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या त्याच्या शिक्षकाकडून आणखी एका आकर्षक धड्याच्या अपेक्षेने तो आज शिक्षक इंड एस एकशे आठच्या संकल्पनेचे अनावरण करण्यासाठी तयार होते जे व्यवसायातील ऑपरेटिंग विभागांवर लक्ष केंद्रित करते कथा कशी उलगडेल हे पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या रवी आपल्या जागेवर जाऊन बसला स्मिथास्य करून शिक्षकांनी वर्गाचे स्वागत केले शुभ दुपार सर्वांना आज आम्ही ऑपरेटिंग विभागांचे जग एक्सप्लोर करू कल्पना करा की रवी हा एका वैविध्यपूर्ण कंपनीचा व्यवस्थापक आहे जो तंत्रज्ञान उत्पादन आणि रिटेल यासह अनेक उद्योगांमध्ये कार्यरत आहे ही परिस्थिती आम्हाला इन डॅस एक शून्य आठ समजण्यास मदत करेल रवीचे डोळे रसाने विस्फारले सर ऑपरेटिंग सेगमेंट म्हणजे नक्की काय शिक्षकाने स्पष्ट केले ऑपरेटिंग सेगमेंट हा व्यवसायाचा एक भाग आहे जो महसूल व्युत्पन्न करतो आणि खर्च करतो ज्याच्या ऑपरेटिंग परिणामांचे कंपनीच्या व्यवस्थापनाद्वारे नियमितपणे पुनरावलोकन केले जाते ते विभागासाठी वाटप केलेल्या संसाधनांबद्दल निर्णय घेण्यासाठी आणि त्याच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी हे भागधारकांना तुमच्या व्यवसायाचे विविध घटक समजून घेण्यास अनुमती देते रवीने होकार दिला संकल्पना समजून घ्यायला सुरुवात केली तर माझ्या व्यवसायाचे कोणते भाग ऑपरेटिंग सेगमेंट म्हणून पात्र आहेत हे मी कसे ठरवू रवी छान प्रश्न शिक्षकाने उत्तर दिले आज एकशे आठ अंतर्गत ऑपरेटिंग सेगमेंटने काही निकष पूर्ण केले पाहिजेत ते कमाई करणाया आणि खर्च करणाऱ्या क्रियाकलापांमध्ये गुंतलेले असले पाहिजे आणि त्याचे परिणाम कंपनीच्या मुख्य कार्यकारी निर्णयकर्त्याने पुनरावलोकन केले पाहिजे शिवाय अंतर्गत व्यवस्थापन अहवालांवर आधारित विभागांचा अहवाल दिला जातो जो कंपनीनुसार बदलू शकतो रवी कुतूहलाने पुढे झुकला या ऑपरेटिंग विभागांबद्दल मी कोणत्या प्रकारची माहिती उघड करावी उत्तम चौक्षी शिक्षकांनी उत्साहाने प्रतिसाद दिला तुम्हाला प्रत्येक ऑपरेटिंग सेगमेंट त्याची कमाई नफा किंवा तोटा आणि मालमत्ता यासह विशिष्ट माहिती उघड करणे आवश्यक आहे ही माहिती भागधारकांना हे समजण्यास मदत करते की विविध विभाग कंपनीच्या एकूण कामगिरीमध्ये कसे योगदान देतात शिवाय तुम्ही विभाग ओळखण्यासाठी आणि वेगळे करण्यासाठी वापरलेले घटक तसेच कालांतराने त्या विभागांमध्ये कोणतेही बदल देखील उघड केले पाहिजेत रवीने हा विचार केला माझ्याकडे चांगले कार्य करत नसलेले विभाग असतील तर माझ्या खुलाशांमध्ये मी ते कसे हाताळावे पारदर्शकता महत्वाची आहे रवी शिक्षकाने होकार दिला जर ऑपरेटिंग सेगमेंट चांगली कामगिरी करत नसेल तर तुम्ही ती माहिती देखील उघड करावी एखादा विभाग कमी कामगिरी का करत आहे आणि त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तुमच्याकडे असलेली कोणतीही रणनीती याविषयी अंतर्दृष्टी प्रदान करणे महत्वाचे आहे हे गुंतवणूकदार आणि भागधारकांना व्यवसायाच्या एकूण आरोग्याचे मूल्यांकन करण्यास आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते रवीने दुसरा प्रश्न उपस्थित केला मला माहीत असले पाहिजे असे इतर कोणतेही महत्वाचे खुलासे आहेत का होय ख्रंच शिक्षक पुढे म्हणाले आज एकशे आठ नुसार तुम्हाला एकूण ऑपरेटिंग विभाग महसूल नफा किंवा तोटा आणि आर्थिक स्टेटमेंटमधील संबंधित बेरीजमधील मालमत्ता यांच्यातील सामंजस्य प्रदान करणे आवश्यक आहे हे सुनिश्चित करते की कंपनीच्या एकूण आर्थिक अहवालाशी विभागातील माहिती कशी संरेखित होते हे भागधारक पाहू शकतात जसजसा धडा चालू होता रवीला इंडॅस एकशे आठच्या गुंतागुंतीबद्दल अधिकाधिक आकर्षण वाटू लागले त्याला जाणवले की त्याच्या भावी कंपनीमध्ये प्रभावी व्यवस्थापन आणि अहवाल देण्यासाठी ऑपरेटिंग विभाग समजून घेणे आवश्यक आहे तर माझ्या ऑपरेटिंग विभागांबद्दल स्पष्ट असण्याने गुंतवणूकदार आणि भागधारकांसोबत विश्वास निर्माण करण्यास मदत होईल का त्याने विचारले नक्की रवी शिक्षकांनी पुष्टी केली आज एकशे आठचे पालन करून आपण आपल्या व्यवसायाच्या विविध घटकांबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करू शकता पारदर्शकता वाढवू शकता आणि भागधारकांना आपल्या कंपनीच्या कामगिरीबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करू शकता जसजसा वर्ग संपत आला तसतसे रवीने इंडॅस एकशे आठच्या सखोल आकलनाने सशक्त झाल्याची भावना सोडली त्याने पारदर्शकता आणि कार्यप्रदर्शन व्यवस्थापनाचे महत्त्व ओळखून ऑपरेटिंग सेगमेंट्सची माहिती कशी ओळखायची आणि उघड करायची हे समजून घेतले या नवीन ज्ञानाने रवीला विविध व्यवसाय व्यवस्थापित करण्याच्या गुंतागुंतींवर नेव्हिगेट करण्यास तयार वाटले विविध ऑपरेटिंग विभागांबद्दल भागधारकांना अर्थपूर्ण अंतर्दृष्टी प्रदान करण्याच्या त्याच्या क्षमतेवर आणि एकूण यशामध्ये त्यांच्या योगदानावर विश्वास आहे कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका सूर्यप्रकाशित दुपारी रवी त्याच्या वर्गात फिरला त्याच्या शिक्षकाकडून आणखी एक धड्यासाठी उत्सुक होता जो त्याच्या मनमोहक कथाकथन क्षमतेसाठी ओळखला जातो आज शिक्षक एका महत्त्वाच्या विषयाचा अभ्यास करण्यास तयार होते इन डॅस एकशे नऊ जो आर्थिक साधनांशी संबंधित आहे कथा कशी उलगडेल हे पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या रवी आपल्या जागेवर जाऊन बसला स्वागतार्ह स्मिथास्य करून शिक्षकांनी सुरुवात केली शुभ दुपार सर्वांना आज आपण आर्थिक साधनांच्या दुनियेतून एक साहस सुरू करू कल्पना करूया की रवी हा एका भरभराटीच्या कंपनीचा मुख्य वित्तीय अधिकारी आहे जो कर्ज गुंतवणूक आणि डेरिव्हेटिव यांसारख्या विविध आर्थिक साधनांशी संबंधित आहे ही परिस्थिती इनडॅस एक शून्य नऊ समजून घेण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करेल रवीची आवड वाढली आणि त्याने विचारले सर आर्थिक साधने म्हणजे नक्की काय शिक्षकाने प्रतिसाद दिला आर्थिक साधने हे असे करार आहेत जे एका पक्षासाठी आर्थिक मालमत्ता आणि दुसऱ्या पक्षासाठी आर्थिक दायित्वे किंवा इक्विटी साधने तयार करतात त्यामध्ये रोख स्टॉक्स बार्स आणि अगदी जटिल डेरिव्हेटिव्ह सारख्या वस्तूंचा समावेश असू शकतो कंपनीचे आर्थिक आरोग्य व्यवस्थापित करण्यासाठी ही साधने समजून घेणे आवश्यक आहे रवीने माहिती आत्मसात करत होकार दिला आज एकशे नऊ अंतर्गत या आर्थिक साधनांसाठी मी कसे खाते छान प्रश्न शिक्षकांनी उत्साहाने उत्तर दिले आज एकशे नऊ आर्थिक साधनांचे वर्गीकरण मोजमाप आणि ओळखण्यासाठी सर्वसमावेशक फ्रेमवर्कची रूपरेषा देते यासाठी तुम्ही या साधनांचे तीन मुख्य वर्गीकरणात वर्गीकरण करणे आवश्यक आहे परिशोधित किंमतीवर मोजली जाणारी आर्थिक मालमत्ता इतर सर्वसमावेशक उत्पन्नाद्वारे वाजवी मूल्यावर मोजली जाणारी आर्थिक मालमत्ता आणि नफा किंवा तोटा याद्वारे वाजवी मूल्यावर मोजली जाणारी आर्थिक मालमत्ता रवी कुतूहलाने पुढे झुकला या प्रत्येक वर्गीकरणाचा अर्थ काय आहे हे तुम्ही स्पष्ट करू शकता का नक्कीच शिक्षक पुढे म्हणाले परिशोधित खर्चावर मोजली जाणारी आर्थिक मालमत्ता ही सामान्यतः कर्जे आणि प्राप्य आहेत जी तुम्ही मुदतपूर्तीपर्यंत ठेवू इच्छिता हे त्यांच्या सुरुवातीच्या खर्चावर वजा करण्याची कोणतीही मूल्य परतफेड आणि अशक्त तोटा मोजले जातात दुसरीकडे इतर सर्वसमावेशक उत्पन्नाद्वारे वाजवी मूल्यावर मोजल्या जाणाऱ्या आर्थिक मालमत्तेमध्ये इक्विटी साधनांचा सा समावेश होतो जे तुम्ही या प्रकारे मोजण्यासाठी निवडता मालमत्तेची विक्री होईपर्यंत वाजवी मूल्यातील बदल इतर सर्वसमावेशक उत्पन्नामध्ये नोंदवले जातात शेवटी नफा किंवा तोटा याद्वारे वाजवी मूल्यावर मोजली जाणारी वित्तीय मालमत्ता ही अशी आहे जी तुम्ही व्यापारासाठी ठेवली आहे ज्यात वाजवी मूल्यातील बदल थेट नफा किंवा तोटा म्हणून ओळखले जातात यावर रवीने खोलवर विचार केला दायित्वांचे काय मी त्यांचा हिशोब कसा करू उत्तम प्रश्न रवी शिक्षकाने उत्तर दिले आर्थिक उत्तरदायित्व देखील दोन श्रेणींमध्ये वर्गीकृत केले जाऊ शकते ज्या परिशोधित खर्चावर मोजल्या जातात आणि नफा किंवा तोटा याद्वारे वाजवी मूल्यावर मोजल्या जातात आर्थिक मालमत्तेप्रमाणेच जर तुमची उत्तरदायित्व सेटल होईपर्यंत धारण करण्याचा तुमचा इरादा असेल तर तुम्ही ते परिशोधित खर्चावर मोजाल तथापि तुम्ही व्यापार करत असल्यास किंवा ते वाजवी मूल्यावर नियुक्त केले असल्यास कोणतेही बदल नफा किंवा तोट्यात ओळखले जातील रवीने आणखी एक मुद्दा मांडला दोषाचे काय ते या चौकतीत कसे बसते अशक्तपणा निर्णायक आहे शिक्षकाने पुष्टी दिली आज एकशे नऊ अंतर्गत तुम्हाला इतर सर्वसमावेशक उत्पन्नाद्वारे परिशोधित खर्चावर किंवा वाजवी मूल्यावर मोजलेल्या आर्थिक मालमत्तेवरील अपेक्षित क्रेडिट नुकसानाचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे यामध्ये मालमत्तेच्या आयुष्यावरील संभाव्य नुकसानाचा अंदाज लावणे तुमची वित्तीय विवरणे तुमच्या आर्थिक साधनांशी संबंधित कोणत्याही जोखमीचे प्रतिबिंबित करतात याची खात्री करणे समाविष्ट आहे शिक्षकांनी या वर्गीकरणांचे महत्त्व समजावून सांगताच रवीला मोठे चित्र दिसू लागले तर आर्थिक साधनांचे प्रभावीपणे व्यवस्थापन केल्याने माझ्या कंपनीचे आर्थिक आरोग्य सुनिश्चित करण्यात मदत होईल अगदी रवी शिक्षकांनी पुष्टी केली आज एकशे नऊचे पालन करून तुम्ही अचूक आर्थिक माहिती देऊ शकता ज्यामुळे भागधारकांना तुमच्या आर्थिक साधनांशी संबंधित जोखीम आणि संधींचे मूल्यांकन करता येईल ही पारदर्शकता विश्वास वाढवते आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते जसजसा धडा संपत आला तसतसे रवीने इंडेएस एकशे नऊची नवीन समज घेऊन वर्ग सोडला त्याने विविध आर्थिक साधनांचे वर्गीकरण मोजमाप आणि खाते कसे काढायचे हे समजून घेतले दुर्बलतेच्या मूल्यांकनाचे महत्त्व ओळखले या ज्ञानामुळे रवीला त्याच्या भावी कारकिर्दीत आर्थिक व्यवस्थापनाच्या गुंतागुंतीकडे नेव्हिगेट करण्यास तयार वाटले भागधारकांना पारदर्शक माहिती प्रदान करताना त्याच्या कंपनीचे आर्थिक आरोग्य राखण्याच्या त्याच्या क्षमतेवर विश्वास होता कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका उज्ज्वल आणि सूर्यप्रकाशाच्या दिवशी रवीने उत्साहाच्या भावनेने त्याच्या वर्गात प्रवेश केला त्याला माहीत होते की त्याच्या कथा सांगण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध असलेले त्याचे शिक्षक त्याला जटील संकल्पना समजण्यास मदत करण्यासाठी पुन्हा एकदा एक, एक आकर्षक कथा विनतील आजचा धडा इंडॅस एकशे दहा बद्दल होता एकत्रित आर्थिक विवरणांवर लक्ष केंद्रित करतो ही संकल्पना कशी मांडली जाईल हे जाणून घेण्यासाठी रवी आपल्या जागेवर स्थिरावला स्मित हास्याने शिक्षकांनी वर्गाला अभिवादन केले शुभ दुपार सर्वांना आज आम्ही एकत्रित आर्थिक स्टेटमेंटच्या जगात प्रवास करू ही संकल्पना समजून घेण्यास मदत करण्यासाठी अशी कल्पना करूया की रवी येथे टेक इनोव्हेशन्स नावाच्या कंपनीचे मालक आहे ज्याने अलीकडेच इतर दोन कंपन्या स्मार्ट झेट्स आणि ग्रीन सोल्युशन्स विकत घेतले आहेत रवी उत्सुक झाला कथेने उत्सुक झाला तर सर माझ्या कंपन्यांसाठी याचा काय अर्थ आहे शिक्षक पुढे म्हणाले जेव्हा टेक इनोव्हेशन्स सारखी पालक कंपनी स्मार्ट झेट्स आणि ग्रीन सोल्युशन्स सारख्या एक किंवा अधिक उपकंपन्या मिळवते तेव्हा संपूर्ण गटाची आर्थिक स्थिती आणि कामगिरीचे खरे आणि निष्पक्ष दृश्य मांडणे आवश्यक असते येथेच इंड ॲस एकशे दहा कार्यान्वित होईल ज्यासाठी तुम्हाला एकत्रित आर्थिक विवरणे तयार करणे आवश्यक आहे रवीला उत्सुकता होती एकत्रित आर्थिक विवरणे नेमकी काय आहेत शिक्षकाने स्पष्ट केले एकत्रित आर्थिक विवरणे ही मूळ कंपनी आणि तिच्या सहाय्यक कंपन्यांची आर्थिक माहिती एकत्रितपणे आर्थिक स्टेटमेंट्सच्या एका संचामध्ये एकत्रित करतात हे केवळ मूळ कंपनीऐवजी संपूर्ण समूहाच्या आर्थिक आरोग्याचे आणि कामगिरीचे स्पष्ट चित्र प्रदान करते हे का महत्वाचे आहे रवीने स्पष्टता शोधत विचारले रवी छान प्रश्न शिक्षकाने उत्तर दिले समेकित वित्तीय विवरणे गुंतवणूकदार कर्जदार आणि नियामकांसह भागधारकांसाठी महत्वपूर्ण आहेत कारण ते समूहाच्या एकूण संसाधने आणि दायित्वांबद्दल अंतर्दृष्टी प्रदान करतात हे त्यांना संपूर्ण संस्थेची आर्थिक स्थिती नफा आणि रोख प्रवाहाचे मूल्यांकन करण्यास अनुमती देते ज्यामुळे चांगल्या माहितीपूर्ण निर्णय होतात रवीने होकार दिला समजू लागला मी ही एकत्रित आर्थिक विवरणे कशी तयार करू चांगला प्रश्न शिक्षक म्हणाले आज एकशे दहा अंतर्गत तुम्हाला काही पाया फॉलो करणे आवश्यक आहे प्रथम तुम्ही नियंत्रित करता त्या उपकंपन्या ओळखा म्हणजे तुमच्याकडे त्यांची आर्थिक आणि ऑपरेटिंग धोरणे नियंत्रित करण्याचा अधिकार आहे तुमच्याकडे पन्नास टक्क्यांहून अधिक मतदान अधिकार असताना नियंत्रण सामान्यत अस्तित्वात असते परंतु ते करार किंवा इतर व्यवस्थांमधून देखील उद्भवू शकते रवी जवळ झुकला पुढे काय शिक्षक पुढे म्हणाले एकदा तुम्ही उपकंपनी ओळखल्यानंतर तुम्हाला त्यांची आर्थिक विवरणे मूळ कंपनीशी जोडणे आवश्यक आहे यामध्ये मालमत्ता दायित्वे महसूल आणि खर्च यांसारख्या समान बाबी एकत्र जोडणे समाविष्ट आहे दुहेरी मोजणी टाळण्यासाठी कोणतेही आंतरकंपनी व्यवहार जसे की पालक आणि उपकंपन्यांमधील विक्री काढून टाकणे महत्त्वाचे आहे रवीचे डोळे विस्फारले ते थोडं क्लिष्ट वाटतं मला काही विशिष्ट समायोजने करायची आहेत का होय रवी ख्रंच काही महत्वाच्या ॲडजस्टमेंट आहेत शिक्षकाने होकार दिला तुम्ही नॉननियंत्रित व्याजासाठी खाते असणे आवश्यक आहे जे पालकांच्या मालकीच्या नसलेल्या उपकंपनीमधील इक्विटीच्या भागाचे प्रतिनिधित्व करते हे एकत्रित ताळेबंद आणि उत्पन्न विवरणामध्ये दिसून येईल शिवाय संपादनाच्या वेळी केलेले कोणतेही वाजवी मूल्य समायोजन देखील एकत्रीकरण प्रक्रियेत विचारात घेतले पाहिजे तर जर मी प्रीमियमवर उपकंपनी खरेदी केली तर मला ते एकत्रित विधानांमध्ये प्रतिबिंबित करावे लागेल का रवीने विचारले नक्की शिक्षक उत्साहाने म्हणाले तुम्ही संपादन तारखेला उपकंपनीच्या ओळखण्यायोग्य मालमत्ता आणि दायित्वांचे वाजवी मूल्य ओळखले पाहिजे निव्वळ मालमत्तेच्या वाजवी मूल्याच्या पलीकडे दिलेली कोणतीही जादा रक्कम एकत्रित आर्थिक स्टेटमेंटमध्ये गुडविल म्हणून नोंदवली जाते रवीने या माहितीवर विचार केला माझ्या उपकंपन्यांकडे भिन्न लेखा धोरणे असल्यास काय आणखी एक चांगला मुद्दा रवी शिक्षकाने उत्तर दिले एकत्रित वित्तीय विवरणपत्रे तयार करताना तुम्ही हे सुनिश्चित केले पाहिजे की उपकंपनींची आर्थिक विवरणे मूळ कंपनीच्या लेखा धोरणांशी जुळवून घेण्यासाठी समायोजित केली आहेत हे एकत्रित विधानांमध्ये सुसंगतता आणि तुलनात्मकता सुनिश्चित करते जसजसा धडा पुढे सरकत गेला तसतसे रवीला इंडॅस एकशे दहाचे महत्त्व कळू लागले म्हणून आर्थिक विवरणांचे एकत्रीकरण करून मी भागधारकांना माझ्या गटाच्या आर्थिक कामगिरीचे संपूर्ण चित्र देऊ शकतो का नक्की रवी शिक्षकांनी पुष्टी केली एकत्रित आर्थिक विवरणे केवळ समूहाची खरी आर्थिक स्थिती दर्शवत नाहीत तर पारदर्शकता वाढवतात आणि भागधारकांसोबत विश्वास निर्माण करतात प्रत्येक उपकंपनी मूळ कंपनीच्या एकूण यशात कसा हातभार लावते ते ते पाहू शकतात जसजसा वर्ग संपत आला तसतसे रवीने इंडॅस एकशे दहाची ठोस समज देऊन सशक्त झाल्याची भावना सोडली सहायक कंपन्या कशा ओळखायच्या एकत्रित आर्थिक विवरणपत्रे कशी तयार करायची आणि आवश्यक समायोजने कशी करायची हे त्याला समजले या ज्ञानामुळे रवीला समूह संरचनेत आर्थिक अहवालाच्या गुंतागुंतीकडे नेव्हिगेट करण्यास तयार वाटले त्याच्या कंपन्यांच्या सामूहिक कामगिरीबद्दल भागधारकांना अर्थपूर्ण अंतर्दृष्टी प्रदान करण्याच्या त्याच्या क्षमतेवर विश्वास होता कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका उज्ज्वल दुपारी रवी अपेक्षेने बुडबुडत त्याच्या वर्गात गेला त्याच्या आकर्षक कथा सांगण्याच्या तंत्रासाठी ओळखले जाणारे त्याचे शिक्षक आणखी एक आकर्षक धडा उलगडण्यासाठी तयार होते आज ते इंद ऍस एकशे अकराचे चे अन्वेषण करतील जे संयुक्त व्यवस्थेशी संबंधित आहे हा विषय कसा जिवंत होईल हे पाहण्यासाठी रवी आपल्या जागेवर स्थिरावला आनंदी स्मिथास्य करून शिक्षकांनी वर्गाला अभिवादन केले शुभ दुपार सर्वांना आज आपण संयुक्त व्यवस्थांच्या जगात एक रोमांचक प्रवास सुरू करणार आहोत ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी अशी कल्पना करूया की रवी हा तरुण उद्योजकांच्या संघाचा एक भाग आहे ज्यांनी पर्यावरणपूरक तंत्रज्ञान समाधानांवर लक्ष केंद्रित करून इकोटेक नावाचा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तो ऐकतं रवीची उत्सुकता वाढत गेली या व्यवसायात आपण कोणत्या प्रकारची व्यवस्था करू शकतो सर रवी छान प्रश्न शिक्षकांनी उत्साहाने उत्तर दिले आज एकशे अकराच्या क्षेत्रात दोन मुख्य प्रकारच्या संयुक्त व्यवस्था आहेत संयुक्त ऑपरेशन्स आणि संयुक्त उपक्रम तुमच्या इकोटेक उपक्रमाच्या मदतीने यापैकी प्रत्येकाचा शोध घेऊया रवी पुढे झुकला माहिती आत्मसात करायला तयार संयुक्त ऑपरेशन कसे कार्य करते शिक्षकाने स्पष्ट केले संयुक्त ऑपरेशनमध्ये गुंतलेल्या पक्षांना मालमत्तेचे अधिकार आहेत आणि व्यवस्थेच्या दायित्वांसाठी दायित्वे आहेत कल्पना करा की तुम्ही आणि तुमचे भागीदार एकत्रितपणे नवीन सौर पॅनेल तंत्रज्ञान विकसित करण्याचा निर्णय घेतात प्रत्येक भागीदार साधनसामग्री आणि कौशल्यासारख्या संसाधनांचे योगदान देतो आणि तुम्ही नफा आणि तोटा थेट योगदान दिलेल्या संसाधनांच्या आधारावर सामायिक करता रंजक वाटतज्ञ रवी उद्गारला तर मी माझ्या स्वतःच्या आर्थिक विवरणात या प्रकल्पातील मालमत्ता दायित्वे आणि उत्पन्नाचा माझा हिस्सा नोंदवू नक्की शिक्षकाने होकार दिला आज एकशे अकरा अंतर्गत आपण संयुक्त ऑपरेशनच्या मालमत्तेचा आणि दायित्वांचा तुमचा हिस्सा तसेच उत्पन्न आणि खर्चाचा तुमचा समानुपातिक हिस्सा ओळखाल हे सुनिश्चित करते की आर्थिक विवरणे ऑपरेशनमधील तुमचा सहभाग अचूकपणे दर्शवतात रवीने क्षणभर विचार केला आणि संयुक्त उपक्रमांचे काय ते कसे वेगळे आहेत उत्तम चौक्षी, रवी शिक्षक प्रसन्न होऊन म्हणाले संयुक्त उपक्रमात पक्षांना व्यवस्थेच्या निव्वळ मालमत्तेवर अधिकार आहेत यामध्ये विशेषत भागीदारी किंवा मर्यादित दायित्व कंपनी यासारखी स्वतंत्र कायदेशीर संस्था तयार करणे समाविष्ट असते समजा तुम्ही आणि तुमचे भागीदार हरित तंत्रज्ञान उत्पादने विकसित करण्यासाठी आणि विकण्यासाठी नावाची नवीन कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेत आहात येथे इको इनोव्हेशन्स ही एक वेगळी संस्था बनते आणि तुमच्यापैकी प्रत्येकाचे त्यात शेअर्स असतील तर मी माझ्या स्वतःच्या आर्थिक स्टेटमेंटमध्ये इको इनोव्हेशन्सच्या मालमत्ता आणि दायित्वांचा थेट अहवाल देणार नाही का रवीने स्पष्टीकरण मागितले बरोबर शिक्षकांनी पुष्टी केली त्याऐवजी तुम्ही इको इनोव्हेशनसमधील तुमच्या गुंतवणुकीसाठी इक्विटी पद्धतीचा वापर कराल याचा अर्थ तुम्ही सुरुवातीला तुमची गुंतवणूक किंमतीवर ओळखाल आणि त्यानंतर तुम्ही तुमची गुंतवणूक समायोजित कराल जेणेकरून संयुक्त उपक्रमाचा नफा किंवा तोटा तुमचा वाटा प्रतिबिंबित होईल यावर रवीने खोलवर विचार केला संयुक्त उपक्रमाने नफा किंवा तोटा झाल्यास काय होते चांगला प्रश्न शिक्षकाने उत्तर दिले जर इको इनोव्हेशन्सने नफा मिळवला तर तुम्ही तुमच्या आर्थिक स्टेटमेंटमध्ये तुमच्या नफ्याच्या वाट्याने तुमचे गुंतवणुकीचे मूल्य वाढवाल याउलट जर तोटा झाला तर तुम्ही त्यानुसार तुमची गुंतवणूक कमी कराल हे सुनिश्चित करते की तुमची आर्थिक विवरणे संयुक्त उपक्रमातील तुमच्या गुंतवणुकीची कामगिरी दर्शवतात रवीने होकार दिला संकल्पनांना अधिक सोयीस्कर वाटले संयुक्त व्यवस्थेचा अहवाल देताना मला काही विशिष्ट खुलासे लक्षात ठेवणे आवश्यक आहे का होय खरंच महत्वाचे खुलासे आहेत शिक्षकाने स्पष्ट केले आज एकशे अकरा अंतर्गत व्यवस्थेचे स्वरूप तुमचा मालमत्ता दायित्वे महसूल आणि खर्च तसेच व्यवस्थेशी संबंधित कोणत्याही वचनबद्धतेसह तुम्ही ज्या संयुक्त व्यवस्थेमध्ये सामील आहात त्याबद्दल मुख्य माहिती उघड करणे आवश्यक आहे ही पारदर्शकता भागधारकांसाठी संयुक्त ऑपरेशन्स किंवा उपक्रमांमध्ये तुमचा सहभाग समजून घेण्यासाठी अत्यावश्यक आहे जसजसा धडा संपत आला रवीला एनडेएस एकशे अकरा बद्दल ज्ञान वाटले त्याला आता संयुक्त ऑपरेशन्स आणि संयुक्त उपक्रमांमधील फरक आर्थिक स्टेटमेंट्समध्ये त्यांचा अहवाल कसा द्यावा आणि प्रतिकरणांमधील पारदर्शकतेचे महत्त्व समजले या नवीन ज्ञानाने रवीला त्याच्या भविष्यातील उद्योजकीय प्रयत्नांमध्ये संयुक्त व्यवस्थेच्या गुंतागुंतींवर नेव्हिगेट करण्यास सुसज्ज वाटले विश्वास आहे की तो इतर व्यवसायांसह सहयोग प्रभावीपणे व्यवस्थापित करू शकतो आणि अहवाल देऊ शकतो कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका पावसाळी दुपारी रवीने त्याच्या वर्गात पाऊल ठेवले त्याच्या शिक्षकाकडून आणखी एक मनमोहक धड्याची वाट पाहत जो त्याच्या कथाक्थन कौशल्यासाठी प्रसिद्ध होता आज वर्क इंड ॲस एकशे बारा मध्ये शोधण्यासाठी सेट करण्यात आला होता जो इतर संस्थांमधील स्वारस्य प्रकट करण्यावर लक्ष केंद्रित करतो हा गुंतागुंतीचा विषय कथेतून कसा उलगडेल या उत्सुकतेने रवी आपल्या जागेवर जाऊन बसला एका तेजस्वी स्मिताने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभिवादन केले शुभ दुपार सर्वांना आज आम्ही आर्थिक प्रक्तीकरणांच्या जगाचा शोध घेणारा प्रवास सुरू करू विशेषत इंड ॲस एकशे बारावर लक्ष केंद्रित करू ही संकल्पना अधिक स्पष्ट करण्यासाठी कल्पना करूया की रवी येथे विविध उपक्रमांमध्ये खूप व्यस्त आहे इकोटेक आणि इको, इको इनोव्हेशन्ससह त्याच्या कामाव्यतिरिक्त त्याने इतर दोन कंपन्यांमध्ये देखील गुंतवणूक केली आहे ग्रीन एनर्जी सोल्युशन्स आणि सस्टेनेबल प्रॉडक्ट्स कळ ते ऐकताच रवीची आवड वाढली माझ्या गुंतवणुकीसाठी याचा काय अर्थ आहे सर शिक्षक पुढे म्हणाले उत्तम प्रश्न रवी तुम्ही या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असताना विशेषत तुमची आर्थिक विवरणपत्रे तयार करताना त्यांच्यातील तुमची स्वारस्ये उघड करणे तुमच्यासाठी अत्यावश्यक बनते इंद ॲस एकशे बारा अंतर्गत तुम्हाला इतर संस्थांमधील तुमच्या स्वारस्यांबद्दल काही प्रमुख खुलासे करणे आवश्यक आहे ज्यात उपकंपन्या संयुक्त व्यवस्था आणि सहयोगी यांचा समावेश असू शकतो रवीने कपाळावर हात फिरवत कल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला तर या कंपन्यांबद्दल मी नेमके काय उघ करावे छान चौकशी शिक्षकांनी उत्तर दिले तुम्हाला प्रत्येक घटकामध्ये तुमच्या स्वारस्याच्या स्वरूपाविषयी माहिती प्रदान करणे आवश्यक आहे ज्यामध्ये तुम्ही त्यांच्याशी असलेल्या संबंधांच्या असा उदाहरणार्थ त्या उपकंपन्या आहेत जेथे तुमचे महत्वपूर्ण नियंत्रण आहे संयुक्त उपक्रम जेथे तुम्ही नियंत्रण सामायिक करता किंवा सहयोगी आहेत जेथे तुमचा महत्त्वपूर्ण प्रभाव आहे परंतु नियंत्रण नाही रवीने होकार दिला समजू लागला आणि महत्वाचा प्रभाव काय आहे हे मी कसे ठरवू शिक्षकाने स्पष्ट केले सामान्यत जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये वीस टक्के ते पन्नास टक्के मतदान अधिकार धारण करता तेव्हा लक्षणीय प्रभाव असतो तथापि संचालक मंडळावरील प्रतिनिधित्व किंवा धोरनिर्धारण निर्णयांमध्ये सहभाग यासारख्या इतर घटकांचा देखील विचार केला जाऊ शकतो समजले त्यामुळे मला माझ्या खुलाशांमध्ये हे संबंध स्पष्ट करावे लागतील रवीने ठिपके जोडत सांगितले नक्की शिक्षकाने होकार दिला तुमच्या स्वारस्यांचे स्वरूप वर्णन करण्याव्यतिरिक्त तुम्ही या गुंतवणुकीचा आर्थिक परिणाम तुमच्या स्वतःच्या आर्थिक विवरणांवर देखील उघड करणे आवश्यक आहे यामध्ये उपकंपन्या संयुक्त उपक्रम आणि सहयोगींमधील गुंतवणुकीच्या वहन रकमेबद्दल तपशील प्रदान करणे समाविष्ट आहे रवी विचारशील दिसत होता या संस्थांच्या आर्थिक माहितीवर प्रवेश करण्याच्या माझ्या अधिकारांवर काही निर्बंध असल्यास काय चांगला मुद्दा रवी शिक्षक पुढे म्हणाले तुम्ही ज्या संस्थांशी निगडीत आहात त्यांच्या आर्थिक कामगिरीबद्दल किंवा स्थितीबद्दल माहिती मिळवण्याच्या तुमच्या क्षमतेवर निर्बंध असल्यास तुम्हाला ते देखील उघड करणे आवश्यक आहे निर्णय घेण्याकरिता तुमच्या आर्थिक विवरणांवर अवलंबून असलेल्या भागधारकांसाठी हे पारदर्शकता वाढवते जाणिवेने रवीचे डोळे चमकले तर या प्रक्तिकरणांचा उद्देश इतर संस्थांमधील माझ्या स्वारस्यांचे संपूर्ण चित्र प्रदान करणे आहे अचूक शिक्षकाने उत्साहाने प्रतिसाद दिला आज एकशे बारा आर्थिक अहवालात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यावर जोर देते हे सुनिश्चित करते की गुंतवणूकदार कर्जदार आणि नियामकांसह भागधारकांना इतर संस्थांमधील तुमच्या स्वारस्यांबद्दल संबंधित माहितीमध्ये प्रवेश आहे हे त्यांना तुमच्या एकूण व्यवसाय ऑपरेशन्सचे आर्थिक आरोग्य आणि कामगिरीचे मूल्यांकन करण्यात मदत करते रवीचा आत्मविश्वास वाढला तसा वर्ग चालू राहिला माझ्या स्वारस्यांबद्दल मला आणखी काय उघड करावे लागेल शिक्षकाने स्पष्ट केले तुम्ही या हितसंबंधांची आर्थिक कामगिरी देखील उघड केली पाहिजे उदाहरणार्थ तुमचे सहकारी किंवा संयुक्त उपक्रम लक्षणीय नफा किंवा तोटा निर्माण करत असल्यास ही माहिती समाविष्ट करणे आवश्यक आहे याव्यतिरिक्त तुमची कंपनी आणि या संस्थांमधील कोणतेही व्यवहार उघड करणे आवश्यक आहे कारण ते दोन्ही पक्षांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करू शकता जसजसा धडा संपत आला तसतसे रवीला इंदॅस एकशे बारा ची स्पष्ट समज मिळाल्याने सशक्त वाटले आर्थिक अहवालातील पारदर्शकतेची गरज ओळखून इतर संस्थांमध्ये त्याची आवर प्रकट करण्याचे महत्त्व त्याने समजून घेतले या ज्ञानामुळे रवी त्याच्या गुंतवणुकीच्या गुंतागुंतीकडे नेव्हिगेट करण्यासाठी आणि त्याच्या आर्थिक स्टेटमेंटमध्ये विश्वास आणि जबाबदारी वाढवताना त्याचा व्यवसाय उपक्रमांबद्दल भागधारकांना अर्थपूर्ण अंतर्दृष्टि प्रदान करते याची खात्री करण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होता कृपया शेअर करा सबस्क्राइब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका सूर्यप्रकाशित दुपारी रवि ने त्याच्या वर्गात प्रवेश केला तो शोधण्यासाठी उत्सुक होता की त्याला कोणता मोहक धडा वाट पाहत आहे त्यांचे शिक्षक त्यांच्या कथा सांगण्याच्या स्वभावासाठी सुप्रसिद्ध इंड एस एकशे तेराच्या गुंतागुंतीच्या जगात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास तयार होते जे वाजवी मूल्य मोजण्यावर लक्ष केंद्रित करते हा गुंतागुंतीचा विषय एका कथेतून कसा मांडला जाईल हे जाणून घेण्यासाठी रवी आपल्या जागेवर स्थिरावला एक स्मिथ हास्य करून शिक्षकांनी सुरुवात केली शुभ दुपार सर्वांना आज आपण वाजवी मूल्यमापनाची आकर्षक संकल्पना जाणून घेणार आहोत हे स्पष्ट करण्यासाठी कल्पना करूया की रवीने अलीकडेच आपली चित्रकलेची प्रतिभा दाखवण्यासाठी एक छोटी कलादालन सुरू केली आहे त्याच्याकडे अनेक सुंदर कलाकृती आहेत पण जेव्हा तो त्या विकतो तेव्हा त्यांची किंमत कशी ठरवायची याची त्याला खात्री नसते शिक्षक पुढे चालू असताना रवीने लक्षपूर्वक ऐकले लेखांकनाच्या जगात वाजवी मूल्याची व्याख्या म्हणजे मालमत्तेची विक्री करण्यासाठी प्राप्त होणारी किंमत किंवा मोजमाप तारखेला बाजारातील सहभागींमधील सुव्यवस्थित व्यवहारात दायित्व हस्तांतरित करण्यासाठी दिलेली किंमत तुमच्या कलाकृतींचे मूल्यमापन करताना ही व्याख्या तुम्हाला मार्गदर्शन करेल तर सर मी माझ्या चित्रांची योग्य किंमत कशी ठरवू रवीने कुतूहलाने विचारले शिक्षकाने उत्तर दिले खूप छान प्रश्न रवी द ॲस एकशे तेरा अंतर्गत वाजवी मूल्य मोजण्यासाठी तीन प्रमुख पद्धती आहेत बाजार दृष्टिकोन उत्पन्नाचा दृष्टिकोन आणि खर्चाचा दृष्टिकोन तुमची आर्ट गॅलरी एक उदाहरण म्हणून वापरून यापैकी प्रत्येक दृष्टिकोन एक्सप्लोर करूया रवी पुढे झुकला माहिती आत्मसात करायला उत्सुक बाजाराचा दृष्टिकोन काय आहे शिक्षकाने स्पष्ट केले बाजाराचा दृष्टिकोन समान मालमत्तेसाठी निरीक्षण करण्यायोग्य बाजारभावांवर अवलंबून असतो तुमच्या बाबतीत तुम्ही तुमच्या स्थानिक भागात किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विकल्या गेलेल्या समान कलाकृतींच्या किंमती पाहू शकता तुम्हाला दहा हजार रुपयांना विकले जाणारे तुलनात्मक चित्र आढळल्यास तुम्ही या माहितीचा उपयोग तुमच्या कलाकृतीच्या वाजवी मूल्याचा अंदाज लावण्यासाठी करू शकता लॉजिकल वाटतं रवी उद्गारला उत्पन्नाच्या दृष्टिकोनाचे काय उत्पन्नाचा दृष्टिकोन शिक्षकाने स्पष्ट केले भविष्यातील रोख प्रवाहावर आधारित आहे जी मालमत्ता निर्माण करणे अपेक्षित आहे तुमच्या चित्रांसाठी तुम्हाला कालांतराने तुमच्या कलाकृती विकून किती कमाई अपेक्षित आहे याचा अंदाज लावू शकता भविष्यातील रोख प्रवाहांना त्यांच्या वर्तमान मूल्यावर सूट देऊन तुम्ही तुमच्या पेंटिंगसाठी योग्य मुल्यापर्यंत पोहोचू शकता ही पद्धत नियमित उत्पन्न देणाऱ्या मालमत्तेसाठी चांगली कार्य करते रंजक आणि खर्चाचा दृष्टिकोन काय आहे रवीने चौकशी केली त्याची उत्सुकता आणखीनच वाढली खर्चाचा दृष्टिकोन मालमत्तेची जागा बदलण्यासाठी किंवा पुनरुत्पादित करण्यासाठी लागणाऱ्या रकमेवर केंद्रित आहे शिक्षकाने उत्तर दिले तुमच्या बाबतीत याचा अर्थ तुमची कलाकृती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि श्रम यांच्या खर्चाचा विचार करा विशिष्ट पेंटिंग तयार करण्यासाठी तुम्हाला पाच हजार रुपये खर्च आला असेल तर तुम्ही हा आकडा वाजवी मूल्य म्हणून वापरू शकता जर तुम्हाला विश्वास असेल की ते बाजारातील मालमत्तेचे मूल्य अचूकपणे प्रतिबिंबित करते रवीने होकार दिला संकल्पनेबद्दल अधिक आत्मविश्वास वाटला म्हणून मी माझ्या चित्रांचे मूल्य सर्वोत्तम प्रतिबिंबित करणारा दृष्टिकोन निवडू शकतो नक्की शिक्षकाने होकार दिला तथापि हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की दृष्टिकोनाची निवड डेटाची उपलब्धता आणि मालमत्तेच्या विशिष्ट परिस्थितीवर आधारित असावी शिवाय तुम्हाला हे सुनिश्चित करने आवश्यक आहे कि वाजवी मूल्य मोजमाप कालांतरा सुसंगत तुमच्या आर्थिक योग्यरित्या योग्यरित करा रवीने हाथ वर केला अधिक उत्सुक। समझे कलाकृतींसाठी सक्रिय बाजारपेट नसेल तर मग मी वाजवी मूल्य कसे मोजू शकतो शिक्षक हसले एक वैध रवी अशा प्रकरणांमध्ये वाजवी मुल्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला मूल्यमापन तंत्रे वापरण्याची आवश्यकता असू शकते ज्यात बाजार डेटा आणि इतर संबंधित माहिती समाविष्ट केली जाते मार्केट आणि विशिष्ट मालमत्तेच्या सखोल जाणिवेसह येथे व्यावसायिक निर्णय लागू होतो धडा चालू असताना रवीला इंदास एकशे तेराच्या ज्ञानाने सशक्त वाटले त्याला त्याच्या मालमत्तेचे मूल्य अचूकपणे कळवण्यात वाजवी मूल्यमापनाचे महत्त्व कळले ज्यामुळे तो त्याच्या आर्ट गॅलरीची आर्थिक स्थिती पारदर्शकपणे आणि विश्वासार्हपणे मांडू शकेल शेवटी जसजसा वर्ग संपत आला तसतसे शिक्षकांनी सर्वांना आठवण करून दिली लक्षात ठेवा वाजवी मूल्य मोजमा फक्त संख्यांबद्दल नाही हे मार्केट डायनामिक्स समजून घेणे आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्याबद्दल आहे या ज्ञानासह तुम्ही आत्मविश्वासाने तुमच्या मालमत्तेचे मूल्यमापन करण्याच्या जटिलतेवर नेव्हिगेट करू शकाल रवीने त्या दिवशी प्रबुद्ध वाटून वर्ग सोडला तो त्याच्या कलादालनात वाजवी मूल्यमापनाची तत्त्वे लागू करण्यास तयार आहे याची खात्री करून तो आपली प्रतिभा दाखवू शकेल आणि त्याचा व्यवसाय प्रभावीपणे व्यवस्थापित करू शकेल कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका उज्ज्वल सकाळी रवीने त्याच्या वर्गात प्रवेश केला त्याच्या शिक्षकाने दिवसासाठी कोणता अनोखा धडा तयार केला आहे हे पाहण्यासाठी उत्सुक कथा सांगण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध असलेले शिक्षक नियामक डिफरल खात्यांशी संबंधित असलेल्या इंदास एकशे चौदाच्या जटिल विषयाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास तयार होते रवी आपल्या जागेवर स्थिरावल्यावर ही संकल्पना कथेत कशी विणली जाईल याची उत्सुकता होती शुभ सकाळ वर्ग शिक्षकांनी सुरुवात केली त्यांचे डोळे उत्साहाने चमकले आज आम्ही नियामक डिफरल खात्यांचे आकर्षक जग एक्सप्लोर करू ही संकल्पना अधिक सुसंगत बनवण्यासाठी कल्पना करूया की रवीने अलीकडेच त्याच्या समुदायात वीज सेवा पुरवणारा व्यवसाय सुरू केला आहे रवीचे कान ट्वकारले सेवा ते मनोरंजक वाटते सर शिक्षक पुढे म्हणाले हो रवी या परिस्थितीत तुम्हाला ग्राहकांकडून ते वापरत असलेल्या ऊर्जेवर आधारित शुल्क आकारण्याची परवानगी आहे परंतु तुमच्याकडे काही नियामक करार देखील आहेत जे तुम्हाला काही खर्च पुढे ढकलण्याची परवानगी देतात वाजवी किंमत सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही तुमच्या ग्राहकांकडून किती शुल्क आकारू शकता हे सरकार नियंत्रित करते रवीने होकार देत परिस्थितीचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला तर हे नियामक स्थगित कसे कार्य करतात रवी छान प्रश्न शिक्षकाने उत्तर दिले आज एकशे चौदा अंतर्गत नियामक डिफरल खाती खर्च आणि महसूल ओळखण्यासाठी वापरली जातात जी तुम्हाला तुमचा व्यवसाय नियंत्रित करणाऱ्या नियमांमुळे पुढे ढकलण्याची परवानगी आहे उदाहरणार्थ जर तुम्ही तुमची वीज पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी खर्च करत असाल परंतु त्या खर्चासाठी तुमच्या ग्राहकांकडून ताबडतोब शुल्क आकारू शकत नसाल तर तुम्ही या खर्चांना नियामक स्थगित खाते म्हणून ओळखू शकता रवी उत्सुक दिसत होता तर मी माझ्या ग्राहकांकडून लगेच शुल्क आकारत नसले तरीही मी या खर्चाची नोंद करू शकतो नक्की शिक्षकांनी पुष्टी केली हे लेखांकन उपचार तुम्हाला तुमची तुम्ही कमावलेल्या कमाईशी जुळवू देते हे सुनिश्चित करण्यात मदद करते कि तुमची आर्थिक विवरणे तुमच्या क्रियाकलापांचा खरा आर्थिक प्रभाव प्रतिबिंबित करता सर तुम्ही मला उदाहरण देऊ शकाल का रवीने त्याच्या सीटवर पुढ़े झुकत विचार ले शिक्षकांनी उत्साहाने उत्तर दिले समजा तुम्ही वीज ग्रीड अपग्रेड करण्यासाठी दोन दशलक्ष रुपये खर्च केले परंतु नियामक संस्था तुम्हाला पुढील पाच वर्षांमध्ये ग्राहक शुल्काद्वारे हे खर्च वसूल करण्याची परवानगी देते तुम्ही तुमच्या बॅलन्स शीटवर नियामक डिफरल खाते म्हणून हा दोन दशलक्ष रुपयांचा खर्च ओळखू शकता तुम्ही तुमच्या ग्राहकांकडून पेमेंट गोळा करत असताना तुम्ही हळूहळू या नियामक डिफरल खात्यातून तुमच्या उत्पन्न विवरणामध्ये महसूल म्हणून हस्तांतरित कराल ठिपके जोडताना रवीचे डोळे विस्फारले तर मी दाखवू शकतो की मी हे खर्च केले आहेत परंतु मला माझ्या नफा किंवा मा तोट्यावर त्वरित परिणाम करण्याची आवश्यकता नाही अचूक शिक्षकाने उत्तर दिले तथापि हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की नियामक डिफरल खाते केवळ इंडॅस एकशे चौदाद्वारे निश्चित केलेल्या विशिष्ट निक्षांची पूर्तता करत असल्यासच ओळखले जावे यामध्ये खर्चाची वसुली संभाव्य आहे आणि संबंधित नियामकाने स्थगिती मंजूर केली आहे हे दाखवणे समाविष्ट आहे अधिकार रवीने क्षणभर विचार केला आणि मग विचारले हे खर्च वसूल करण्याबाबत नियामक मंडळाने आपला विचार बदलला तर काय होईल आणखी एक उत्कृष्ट प्रश्न शिक्षकांनी उत्तर दिले जर नियामक वातावरण बदलत असेल किंवा तुम्ही निर्धारित केले की पुनर्प्राप्ती यापुढे संभाव्य नाही तर तुम्हाला नियामक डिफरल खात्याची मान्यता रद्द करावी लागेल याचा अर्थ तुम्हाला तुमच्या तुम्हा इन्कम स्टेटमेंटमध्ये तोटा ओळखावा लागेल नियामक बदलांबद्दल अपडेट राहणे आणि त्यानुसार तुमची खाती व्यवस्थापित करणे आवश्यक आहे जसजसा धडा पुढे सरकत गेला तसतसा रवीला इंडॅस एकशे बद्दल अधिकाधिक आत्मविश्वास वाटू लागला नियामक चौकटींचे पालन करताना त्याच्या वीज व्यवसायाच्या आर्थिक स्थितीचे अचूक प्रतिनिधित्व करण्यासाठी नियामक डिफरल खात्यांचे महत्त्व त्याला समजले वर्गाच्या शेवटी शिक्षकाने सारांश दिला लक्षात ठेवा नियामक डिफरल खाती तुमच्यासारख्या व्यवसायांना भविष्यातील कमाईशी खर्च जुळवण्याची परवानगी देतात आर्थिक अहवालात पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करतात ही प्रथा अशा उद्योगांमध्ये महत्त्वपूर्ण आहे जिथे किंमती आणि खर्च पुनर्प्राप्ती निर्धारित करण्यात नियम महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात त्या दिवशी रवी वर्गातून बाहेर पडल्यावर त्याला नियामक डिफरल खात्यांबद्दलचे मौल्यवान ज्ञान आणि ज्ञान मिळाल्यासारखे वाटले तोही तत्वे त्याच्या वीज व्यवसायात लागू करण्यास तयार होता हे सुनिश्चित करून की तो त्याच्या ऑपरेशन्स नियंत्रित करणाऱ्या नियमांचे पालन करत आर्थिक अहवालाच्या गुंतागुंतांवर नेव्हिगेट करू शकतो कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका सूर्यप्रकाशित दुपारी रवी दिवसाच्या धड्यासाठी उत्साहाने भरलेल्या त्याच्या वर्गात गेला त्यांच्या उल्लेखनीय कथाक्थन कौशल्यासाठी ओळखले जाणारे त्यांचे शिक्षक इंड एस एकशे पंधराची गुंतागुंत उलगडण्यास उत्सुक होते जे ग्राहकांसोबच्या करारातून मिळणाऱ्या कमाईवर लक्ष केंद्रित करते जसजसा रवी आपल्या जागेवर स्थिरावला तसतसे त्याला आश्चर्य वाटले की आपले शिक्षक हा गुंतागुंतीचा विषय कसा जिवंत करतील शुभ दुपार वर्ग शिक्षकाने सुरुवात केली त्याच्या डोळ्यात चमक आली आज आपण एका कथेच्या दृष्टिकोनातून कमाईच्या ओळखीच्या जगात डोकावू कल्पना करा की रवीने स्वतःचा मोबाईल फोन ॲक्सेसरीजचा व्यवसाय सुरू केला आहे अनोखे केस आणि चार्जर तयार करणे आणि विकणे स्वतच्या आकांक्षांशी जोडल्या गेलेल्या रवीला उत्सुकता लागली हा एक मजेदार व्यवसाय वाटतो सर ख्रंच ते आहे शिक्षक पुढे म्हणाले आता रवीने या उद्योजकीय प्रवासाला सुरुवात करताना त्याला त्याच्या ग्राहकांसोबत केलेल्या करारातून मिळणारा महसूल कसा ओळखायचा हे समजून घेणे आवश्यक आहे इंद अस एकशे पंधरा अंतर्गत जेव्हा वस्तू किंवा सेवांचे से नियंत्रण ग्राहकाकडे हस्तांतरित केले जाते तेव्हा महसूल ओळखला जातो आणि हे पाचरण प्रक्रियेद्वारे निर्धारित केले जाते शिक्षकाने पहिली पायरी समजावून सांगताच रवीने लक्षपूर्वक ऐकले पहिली पायरी म्हणजे ग्राहकासोक्तचा करार ओळखणे समजा रवीला स्थानिक स्टोअरमधून शंभर मोबाईल फोन केसेसची ऑर्डर मिळाली आहे हा ऑर्डर एक करार बनवतो कारण तो किंमत आणि वितरण टाईमलाईनसह विशिष्ट अटींची रूपरेषा देतो समजले सर पुढची पायरी काय रवीने अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुकतेने विचारले दुसरी पायरी म्हणजे करारातील कामगिरीची जबाबदारी ओळखणे शिक्षकाने स्पष्ट केले या प्रकरणात रवीने खटले देऊन ऑर्डर पूर्ण करणे आवश्यक आहे तथापि जर त्याने केसेसाठी वॉरंटी देण्याचे वचन दिले असेल तर ती वॉरंटी स्वतंत्र कार्यप्रदर्शन बंधन मानली जाते कारण ती ग्राहकाला अतिरिक्त मूल्य प्रदान करते रवीने माहिती आत्मसात करत होकार दिला तिसरी पायरी कोणती तिसरी पायरी म्हणजे व्यवहाराची किंमत ठरवणे शिक्षकाने स्पष्ट केले रवीला त्याच्या उत्पादनांसाठी मिळणारी ही रक्कम आहे स्टोअरने शंभर प्रकरणांसाठी दहा हजार रुपये देण्यास सहमती दर्शवल्यास ही व्यवहाराची किंमत बनते तथापि रवीने सवलत दिल्यास त्याने अंतिम किंमतीत त्याचा समावेश केला पाहिजे रंजक हे कसे चालते ते मी पाहतो रवी म्हणाला त्याचा उत्साह वाढत आहे चौथ्या पायरीमध्ये कार्यप्रदर्शन दायित्वांना व्यवहाराची किंमत वाटप करणे समाविष्ट आहे शिक्षक पुढे म्हणाले जर रवीच्या करारामध्ये केसेस आणि वॉरंटी या दोन्ही गोष्टींचा समावेश असेल तर त्याला त्यांच्या स्वतंत्र विक्री किमतींवर आधारित प्रत्येक दायित्वासाठी दहा हजार रुपयांचा एक भाग वाटप करावा लागेल हे सुनिश्चित करते की मान्यताप्राप्त महसूल प्रत्येक घटकाचे मूल्य प्रतिबिंबित करते वा अगदी तपशीलवार आहे रवी उद्गारला आणि शेवटची पायरी कोणती कार्यक्षमतेच्या जबाबदाया पूर्ण झाल्यावर महसूल ओळखणे ही अंतिम पायरी आहे शिक्षक म्हणाला त्याचा स्वर उत्साहवर्धक आहे एकदा रवीने स्टोअरमध्ये प्रकरणे वितरित केली आणि नियंत्रण हस्तांतरित केले की तो त्याच्या आर्थिक विवरणांमध्ये महसूल ओळखू शकतो जर वॉरंटी एका वर्षापेक्षा जास्त असेल तर तो वॉरंटीचा महसूल स्वतंत्रपणे ओळखेल कारण तो वेळेनुसार ती जबाबदारी पूर्ण करतो प्रक्रिया समजून घेताना रवीचे डोळे विस्फारले तर मी केसेस केव्हा वितरित करतो आणि कमाई योग्य रीतीने ओळखण्यासाठी मी वॉरंटी सेवा केव्हा पुरवतो याचा मागोवा ठेवणे आवश्यक आहे नक्की शिक्षकाने होकार दिला हे पाचरण मॉडेल समजून घेतल्याने तुमचा आर्थिक अहवाल इन दॅस एकशे पंधराशी संरेखित असल्याची खात्री करण्यात मदत होईल तुमच्या व्यवसायाच्या आर्थिक कामगिरीचे अचूक चित्रण करण्यासाठी योग्य महसूल ओळख महत्वाची आहे जसजसा धडा संपत आला तसतसे शिक्षकाने जोर दिला लक्षात ठेवा रवी महसूल ओळखणे म्हणजे केवळ आकडे नोंदवणे नव्हे हे अंतर्निहित करार आणि आपल्या ग्राहकांना प्रदान केलेले मूल्य समजून घेण्याबद्दल आहे हे ज्ञान तुम्हाला तुमचा व्यवसाय प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी उद्योजक म्हणून सक्षम करेल इन ॲस एकशे पंधराची नवीन समज मिळाल्याने रवीने प्रेरित होऊन वर्ग सोडला ही तत्त्वे त्याच्या मोबाईल फोन ॲक्सेसरीज व्यवसायात लागू करण्यास तो उत्साहित होता याची खात्री करून की तो महसूल अचूकपणे ओळखू शकतो आणि त्याच्या उपक्रमाचे स्पष्ट आर्थिक चित्र सादर करू शकतो कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका उज्ज्वल दुपारी रवी त्याच्या वर्गात शिरला त्याच्या शिक्षिकेकडे कोणता मनमोहक धडा आहे हे पाहण्याची उत्सुकता होती त्याच्या अनोख्या कथाकथन कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेले शिक्षक इंड एस एकशे सोळाच्या जटिल विषयाचा शोध घेण्यास तयार होते जो लीजशी संबंधित आहे पूर्वीच्या इंड एस सतराच्या जागी रवीला कथेद्वारे ही संकल्पना कशी सांगितली जाईल याबद्दल उत्सुकता होती शुभ दुपार वर्ग शिक्षकांनी अभिवादन केले त्यांचा आवाज उबदार आणि आमंत्रण देणारा होता आज आपण एका कथेद्वारे भाडेपट्ट्यांबद्दल जाणून घेणार आहोत कल्पना करा की रवी त्याच्या शेजारी एक छोटा कॅफे सुरू करत आहे त्याचा कॅफे सुरू करण्यासाठी त्याला चालवायला जागा हवी आहे रवीची आवड वाढली कारण त्याने स्वतःला कॅफे मालक म्हणून चित्रित केले त्याला कोणत्या जागेची गरज आहे सर शिक्षक पुढे म्हणाले रवीच्या कॅफेसाठी योग्य ठिकाण म्हणजे गजबजलेल्या रस्त्याच्या कोप्यावरील एक विचित्र जागा आहे तथापि मालमत्ता खरेदी करण्याऐवजी रवीने ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी लीजवर देण्याचा निर्णय घेतला हा निर्णय त्याला त्याच्या व्यवसायातील उपकरणे आणि यादी यांसारख्या इतर पैलूंसाठी त्याच्या निधीची बचत करण्यास अनुमती देतो रवीने होकार दिला भाडेपट्टीची व्यावहारिकता समजून घेतली तर इन एकशे सोळा कसे कार्यात येते इन ॲस एकशे सोळाचे सार हे आहे की ते आर्थिक स्टेटमेंटमध्ये भाडेपट्ट्या कशा प्रकारे मोजल्या जातात त्यात लक्षणीय बदल करते शिक्षकाने स्पष्ट केले या मानकांनुसार रवी जेव्हा लीज करारावर स्वाक्षरी करतो तेव्हा त्याला त्याच्या ताळेबंदावर हक्काची मालमत्ता आणि लीज दायित्व ओळखणे आवश्यक आहे हे इंड ॲस पेक्षा वेगळे आहे जेथे भाडेपट्टे एकतर ऑपरेटिंग किंवा फायनान्स लीज म्हणून वर्गीकृत होते सर तुम्ही ते आणखी स्पष्ट करू शकता का रवीने कुतुहलाने विचारले नक्कीच आमच्या बाबतीत रवीने भाडेपट्टीवर स्वाक्षरी केल्यावर त्याने भविष्यातील भाडेपट्टीच्या देयकेचे वर्तमान मूल्य मोजले पाहिजे शिक्षकाने स्पष्ट केले समजा वार्षिक लीज पेमेंट एक लाख रुपये आहे प्रत्येक वर्षाच्या शेवटी दे आहे रवीने त्याच्या ताळेबंदात एकूण लीज दायित्व निश्चित करण्यासाठी भविष्यातील या पेमेंटमध्ये सूट दिली पाहिजे रवीचे कपाळ थोडेसे फुगले वापरण्याच्या हक्काच्या मालमत्तेचे काय वापरण्याचा हक्क मालमत्ता रवीचा भाडेपट्टीच्या कालावधीत भाडे तत्वावरील जागा वापरण्याचा अधिकार दर्शवते शिक्षक पुढे म्हणाले तो प्रारंभी ही मालमत्ता लीज दायित्वाच्या समान रकमेवर ओरखेल कोणत्याही प्रीपेड लीज पेमेंटसाठी किंवा प्रारंभिक थेट खर्चासाठी समायोजित केली जाईल हे आर्थिक वास्तव प्रतिबिंबित करते की रवी लीजच्या कालावधीसाठी लीझ जागा नियंत्रित करतो याचा अर्थ आहे रवीने संकल्पना समजून घ्यायला सुरुवात केली लीजच्या मुद्दीमध्ये काय होते छान प्रश्न शिक्षकांनी उत्तर दिले जसजसा वेळ निघून जाईल रवीला वापराच्या हक्काच्या मालमत्तेची कर्जमाफी करावी लागेल आणि लीज दायित्वावरील व्याज खर्च ओळखावा लागेल प्रत्येक महिन्याला तो वापराच्या हक्काच्या मालमत्तेचे घसारा आणि थकबाकी लीज दायित्वावरील व्याज खर्चासाठी जबाबदार असेल हा दृष्टिकोन त्याला भाडेपट्टीचा लाभ घेत असलेल्या कालावधीसह खर्चाची ओळख संरेखित करतो तर याचा माझ्या आर्थिक विवरणांवर कसा परिणाम होतो रवीने विचारले प्रभाव लक्षणीय आहे शिक्षकाने जोर दिला लीज दायित्व आणि वापराच्या हक्काची मालमत्ता ओळखून रवीच्या ताळेबंदात त्याची आर्थिक स्थिती अधिक अचूकपणे दिसून येईल त्याच्याकडे मालमत्ता आणि संबंधित दायित्व दोन्ही आहे हे दाखवून त्याचा कॅफे अधिक लाभदायक दिसेल याव्यतिरिक्त इंड ॲस एकशे सोळा अंतर्गत हे नवीन उपचार कंपनीच्या भाडेतत्वावरील क्रियाकलापांबाबत अधिक पारदर्शकता प्रदान करते जसजसा धडा पुढे सरकत गेला तसतसे रवीला इंदास एकशे सोळाचे महत्व पटू लागले म्हणून भाडेपट्टीने माझ्या नफा आणि आर्थिक गुणोत्तरांवर परिणाम होऊ शकतो बरोबर त्याने विचारले नक्की शिक्षकाने होकार दिला हे मानक समजून घेतल्याने तुम्हाला भाडेपट्टी विरुद्ध मालमत्ता खरेदी करण्याबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होईल आणि तुमची आर्थिक स्थिती भागधारकांसमोर अचूकपणे मांडता येईल वर्गाचा समारोप होताच शिक्षकाने सारांश दिला लक्षात ठेवा रवी इंड ॲस एकशे सोळामधील महत्त्वाचा निर्णय हा आहे की तो भाडेतत्वावरील लेखामधील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वावर भर देतो वापरयोग्य मालमत्ता आणि लीज दायित्व ओळखून तुम्ही खात्री कराल की तुमची आर्थिक विवरणे तुमच्या कॅफे व्यवसायाची वास्तविकता अचूकपणे प्रतिबिंबित करतात भाडेपट्ट्याबद्दल नवीन समज मिळाल्याने रवीने प्रेरणा घेऊन वर्ग सोडला भाडेपट्ट्याचा मागोवा घेत असताना आणि त्याच्या आर्थिक आरोग्यावर होणारे परिणाम यांचा मागोवा घेताना त्याला कॅफेचे व्यवस्थापन करण्याची आव्हाने स्वीकारण्यास तयार वाटले कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका उकाड्याच्या दुपारी रवी त्याच्या वर्गात गेला त्याच्या कथा सांगण्याच्या क्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या त्याच्या शिक्षकाकडून आणखी एक आकर्षक धड्यासाठी उत्सुक होता आज विषय होता इन दॅस एकशे एकोणीस जो सेवा सवलतीच्या व्यवस्थेशी संबंधित आहे या गुंतागुंतीच्या संकल्पनेला त्याचे शिक्षक कथेत कसे विणतील याची उत्सुकता रवीला होती शुभ दुपार वर्ग शिक्षकांनी अभिवादन केले त्यांचे स्मित संसर्गजन्य होते आज आम्ही एका कथनाद्वारे सेवा सवलतीच्या व्यवस्थेचा शोध घेऊ रवीने आपल्या समुदायात सार्वजनिक उद्यान विकसित आणि व्यवस्थापित करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे याची कल्पना करूया रवीचे डोळे रसाने विस्फारले एक उद्यान ते मजेदार वाटते ख्रंच ते आहे शिक्षक पुढे म्हणाले या परिस्थितीत स्थानिक सरकारने रवीला सेवा सवलत व्यवस्था दिली आहे याचा अर्थ असा की त्याला पार्क विकसित करण्याचा चालवण्याचा आणि विशिष्ट कालावधीसाठी देखरेख करण्याचा अधिकार आहे समजा वीस वर्षे यावेळी रवी सार्वजनिक पार्क सेवा जसे की देखभाल सुविधा आणि मनोरंजनात्मक क्रियाकलाप प्रदान करेल मोठी जबाबदारी वाटतंय रवी माहिती आत्मसात करत म्हणाला नक्कीच तथापि एक पकड आहे शिक्षकाने स्पष्ट केले रवीला उद्यान चालवण्याचा अधिकार असताना स्थानिक सरकार अजूनही जमिनीची मालकी राखून आहे द अस एकशे नुसार रवीने त्याच्या आर्थिक विवरणांमध्ये या व्यवस्थेचा हिशेब देणे आवश्यक आहे ठीक आहे पण तो असे कसे करतो रवीने कुतूहलाने विचारले पहिली पायरी म्हणजे सेवा सवलतीशी संबंधित आर्थिक मालमत्ता किंवा अमूर्त मालमत्ता ओळखणे शिक्षकाने स्पष्ट केले जर सरकारने रवीला पार्कमध्ये प्रवेश करण्यासाठी वापरकर्त्यांकडून शुल्क आकारण्याचा अधिकार प्रदान केला असेल तर यातून महसूल मिळतो या प्रकरणात रवी वापरकर्त्यांकडून रोख प्रवाह प्राप्त करण्याचा अधिकार दर्शविणारी आर्थिक मालमत्ता ओळखेल जसे की प्रवेश शुल्क आणि इव्हेंटमधून भाडे मिळकत रवीने होकार दिला संबंध समजून घेतला आणि जर सरकारने काही खर्चात सबसिडी दिली तर छान प्रश्न जर सरकारने रवीला उद्यानाच्या विकासासाठी बांधकाम किंवा संचालन अनुदान दिले तर त्याने अमूर्त मालमत्ता ओळखली पाहिजे शिक्षकाने स्पष्ट केले ही अमूर्त मालमत्ता त्याला सेवा सवलतीच्या व्यवस्थेअंतर्गत दिलेल्या अधिकारांचे प्रतिनिधित्व करते उदाहरणार्थ खेळाचे मैदान तयार करण्यासाठी सरकारने निधी दिला तर रवी त्याच्या ताळेबंदात अमूर्त मालमत्ता म्हणून नोंद करेल हे मनोरंजक आहे सर खर्चाचे काय रवीने आणखी चौकशी केली रवी उद्यानाचे व्यवस्थापन करताना खर्च देखील करेल शिक्षकाने स्पष्ट केले आज एकशे एकोणीसनुसार त्याने हे खर्च केले आहेत म्हणून ओळखणे आवश्यक आहे, आहे. उदाहरणार्थ जर त्याने उद्यानाची देखरेख करण्यासाठी कर्मचारी नियुक्त केले किंवा उपकरणे खरेदी केली तर हे खर्च त्याच्या नफा आणि तोट्याच्या विधानामध्ये दिसून येतील रवीने क्षणभर विचार केला आणि मग विचारले याचा माझ्या एकूण आर्थिक स्थितीवर कसा परिणाम होतो प्रभाव लक्षणीय आहे शिक्षक म्हणाले आर्थिक आणि अमूर्त मालमत्ता ओळखून रवीचा ताळेबंद सेवा सवलतीच्या व्यवस्थेतून मिळालेल्या मूल्याचे स्पष्ट चित्र दर्शवेल याव्यतिरिक्त त्याला हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की वापरकर्ता शुल्क आणि अनुदानातून मिळालेला महसूल अचूकपणे नोंदवला गेला आहे व्यवस्थेची आर्थिक वास्तविकता प्रतिबिंबित करते वा हे खूप विचार करण्यासारखे आहे रवीने कबूल केले जर व्यवस्था संपली तर मी त्याचा हिशोब कसा करू जेव्हा सेवा सवलतीची व्यवस्था कालबाह्य होईल तेव्हा रवीला मालमत्तेचे मूल्य आणि उर्वरित दायित्वांचा विचार करावा लागेल शिक्षक पुढे म्हणाले जर त्याने उद्यान विकसित करण्यासाठी गुंतवणूक केली असेल तर तो खर्च तो वसूल करू शकेल की नाही याचे त्याने मूल्यांकन केले पाहिजे आर्थिक किंवा अमूर्त मालमत्तेतील कोणतेही उर्वरित मूल्य योग्यरित्या मोजले जावे धडा संपला म्हणून शिक्षकाने सारांश दिला लक्षात ठेवा रवी इंड ॲस एकशे एकोणीस सेवा सवलतीच्या व्यवस्थेमध्ये पारदर्शकतेवर भर देते हे सुनिश्चित करते की सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्रातील दोन्ही संस्था त्यांचे हक्क आणि दायित्वे अचूकपणे पार पाडू शकतात हे समज तुम्हाला स्पष्ट आर्थिक चित्र सादर करताना तुमचा प्रकल्प प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास सक्षम करेल सेवा सवलतीच्या व्यवस्थेच्या नवीन ज्ञानाने रवीने प्रेरणा घेऊन वर्ग सोडला आपल्या उपक्रमाच्या प्रत्येक पैलूचा तो अचूकपणे हिशेब घेऊ शकतो याची खात्री करून उद्यानाचे व्यवस्थापन करण्याचे आव्हान स्वीकारण्यास त्याला तयार वाटले कृपया शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा एका सकाळच्या दिवशी रवीने त्याच्या वर्गात प्रवेश केला त्याच्या शिक्षकाकडून शिकण्यास उत्सुक जे त्याच्या आकर्षक कथाकथन पद्धतीसाठी प्रसिद्ध होते आज विषय होता इन दॅस एकशे वीस जो सरकारी कर्जाच्या हिशेबावर केंद्रित आहे आपले शिक्षक या विषयाला आकर्षक कथेत कसे रूपांतरित करतील हे जाणून घेण्यासाठी रवीला खूप आनंद झाला गुड मॉर्निंग वर्ग शिक्षकांनी अभिवादन केले त्यांचा आवाज उत्साहाने भरला आज आपण एका कथेद्वारे सरकारी कर्जाचा शोध घेणार आहोत कल्पना करूया की रवीचे आपल्या समुदायात एक शाश्वत बेकरी उघडण्याचे स्वप्न आहे हा उपक्रम सुरू करण्यासाठी त्याला आर्थिक पाठबळाची गरज आहे आणि तो लहान व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी तयार केलेल्या सरकारी कर्जासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतो रवी आज झुकला परिस्थिती पाहून उत्सुक झाला ही एक उत्तम संधी वाटते सर पण कर्ज कसे चालते सरकारने रवीचा अर्ज मंजूर केला आणि त्याला नेहमीपेक्षा कमी व्याजदराने पाच लाख रुपयांचे कर्ज दिले शिक्षकाने स्पष्ट केले या कर्जामुळे त्याला उपकरणे साहित्य खरेदी करण्यात मदत होईल आणि सुरुवातीच्या ऑपरेशनल खर्चाची पूर्तता होईल तथापि कर्जाच्या अटींमध्ये विशिष्ट अटींचा समावेश आहे ज्या रवीने पाच वर्षांनंतर कर्जमाफीसाठी पात्र होण्यासाठी पूर्ण करणे आवश्यक आहे कर्जमाफी ते कसे चालेल रवीने विचारले त्याची उत्सुकता वाढली चांगला प्रश्न इन ॲस एकशे वीस अंतर्गत जेव्हा रवीला सरकारी कर्ज मिळते तेव्हा त्याने ते त्याच्या ताळेबंदावर दायित्व म्हणून ओळखले पाहिजे शिक्षकाने स्पष्ट केले कर्जाची रक्कम ही आर्थिक जबाबदारी दर्शवते आणि त्याने ती कालांतराने विशेषत व्याजासह परत केली पाहिजे तथापि हे कर्ज विशेषतः उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाईन केलेले असल्याने सरकार अनुकूल अटी देऊ शकते ज्यामध्ये कमी व्याज दर किंवा काही अटी पूर्ण झाल्यास संभाव्य माफी समाविष्ट आहे रवीने होकार दिला संकल्पना समजून घ्यायला सुरुवात केली तर याचा माझ्या अकाउंटिंगवर कसा परिणाम होतो रवीने निधी वापरण्यास सुरुवात केली की त्याने कर्जाच्या व्याज खर्चाचा मागोवा ठेवला पाहिजे शिक्षक पुढे म्हणाले दर महिन्याला तो पेमेंट करत असताना तो त्याच्या नफा आणि तोटा विवरणपत्रात व्याज खर्चाची नोंद करेल तथापि जर त्याने कर्जमाफीचे निकष पूर्ण केले तर तो कर्जाचा तो भाग सरकारी अनुदान म्हणून ओळखू शकतो रंजक मग मी अनुदानाचा हिशोब कसा करणार रवीने उत्सुकतेने विचारले जर रवी कर्जमाफीसाठी पात्र ठरला तर त्याने अनुदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रकमेचे मूल्यांकन केले पाहिजे शिक्षकाने स्पष्ट केले आज एकशे नुसार तो हे अनुदान त्याच्या नफातोटा विवरणपत्रात उत्पन्न म्हणून नोंदवेल ज्यामुळे त्याचा एकूण खर्च कमी होण्यास मदत होईल ही मान्यता त्याला सरकारकडून मिळालेले आर्थिक सहाय्य अचूकपणे प्रतिबिंबित करण्यास मदत करते समजले पण जर मी माफीच्या अटींची पूर्तता केली नाही तर रवीने जरा चिंतेत विचारले जर रवी निक्षांची पूर्तता करत नसेल तर त्याने कर्जाची परतफेड करणे सुरू ठेवले पाहिजे आणि संबंधित व्याजाचा खर्च जसजसा जमा होईल तसे ओळखले पाहिजे शिक्षकाने त्याला धीर दिला यामुळे त्याची आर्थिक विवरणे अचूक राहतील आणि त्याची जबाबदारी प्रतिबिंबित होईल याची खात्री होते जसजसा वर्ग पुढे सरकत गेला तसतसा रवी चर्चेत मग्न झाला कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यावर काय होते रवीने कर्जाची पूर्णपणे परतफेड केल्यावर त्याने त्याच्या ताळेबंदातून दायित्व काढून टाकले पाहिजे शिक्षकाने स्पष्ट केले त्यावेळी त्याच्याकडे त्याच्या आर्थिक स्थितीचे स्पष्ट चित्र असेल हे दर्शविते की त्याच्याकडे हे दायित्व नाही जर तो कर्जाचा कोणताही भाग अनुदान म्हणून ओळखू शकला असेल तर तो त्याच्या नफा आणि तोट्याच्या विधानात देखील सकारात्मक योगदान देईल धडा संपल्यावर शिक्षकाने सारांश दिला लक्षात ठेवा रवी इंड ॲस एकशे वीस सरकारी कर्जाच्या हिशेबात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वावर भर देते ही कर्जे आणि कोणतीही संभाव्य अनुदाने कशी ओळखायची हे समजून घेणे तुम्हाला लेखा मानकांचे पालन करताना तुमच्या बेकरीचे वित्त प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यात मदत करेल सरकारी कर्जाची नवीन समज मिळाल्याने रवीने प्रेरित आणि आत्मविश्वासाने वर्ग सोडला आर्थिक हिशेब आणि सरकारी मदतीच्या गुंतागुंतींवर नेव्हिगेट करण्यासाठी ज्ञानाने सुसज्ज असलेल्या शाश्वत बेकरी उघडण्याच्या प्रवासाला सुरुवात करण्यास त्याला तयार वाटले